गुड इव्हनिंग ऑल सो वाला जो पार्ट आहे जिथून आपल्याला स्टार्ट करायचं होतं तो आपण कालपासून स्टार्ट केलेला आहे बिलकुल क्लायमेटोलॉजीमध्ये आज थोडसं जम्प घ्यायचं आता नेक्स्ट पार्टवर पण नेक्स्ट जो कंटेंट आहे तो आहे हिट बजेट पण हिट बजेट ॲक्च्युली स्वतःमध्ये एक मोठा टॉपिक आहे सो एवढा मोठा टाईम वेस्ट असेल कारण ऑब्विस्ली कंटिन्यू घ्यावं लागते ठीक आहे सो so, मे बी उद्या आणि परवा क्लास होणार नाही आहे कारण फाय डेज झालेले आपले ठीक आहे पुन्हा सो so, त्याच्यानुसार जे छोटे छोटे टॉपिक्स आहेत ते दोन कवर करून घेऊ आपण ठीक आहे जेणेकरून ज्याच्याबद्दल पण बरेच वेळ येतो एक आहे अल्बेडो ज्याच्याबद्दल बरेच जणांना माहीत असेल नसेल माहितीच कवर करून टाकू छोटाच आहे आणि जो दुसरा आहे तो आहे क्लाउड किंवा टाईप्स ऑफ क्लाउड म्हणा किंवा क्लाउड क्लासिफिकेशन म्हणा हो दोन महत्वाचे आहेत दोन छोटे छोटे आहेत दोन्ही कवरून जातात दोन्ही करून टाकू ओके okay, अभिजित काय म्हणत आहे प्रोपोस्पियर वर तेच प्रोपोस्पियर वर एअरच्या व्हेलॉसिटीचा ओके ज्याप्रमाणे तुम्ही वरती गेले होते बिलकुल मीन्स वरती मीन्स हायएस्ट तिथे तुम्ही वेलॉसिटी बद्दल सांगितलं होतं काल की बाबा काय होते चेंज होते इन्क्रीज होते डिक्रीज होते बिलकुल त्याच्याबद्दल आपण बोललो होतो बिलकुल ठीक आहे आठवते काही जिथे आपण सांगतो की बाबा सिक्स्टीन किलोमीटर पर्यंत इक्वेटरवर ट्रोपोस्पियर आहे ठीक आहे जसं जसं तुम्ही वरतीवरती जाणार आहे तसं तसं विंडची जी व्हेलॉसिटी आहे ऑबियसली ती इन्क्रीज होत राहते ठीक आहे म्हणजे तुम्ही इथे झिरो किलोमीटर तुम्ही जर पाच किलोमीटरवर गेलं तर सपोज फॉर कन्सिडर एक्झाम्पल जर इथे पाच किलोमीटर पर आवर जर असेल ऍक्च्युअल पाचने जास्तच असते तर वरती गेल्यानंतर अजून ती दहा किलोमीटर पर आवर होईल इथे अजून पंधरा किलोमीटरवर गेल्यानंतर ऑब्व्हिअसली ती पंधरा किलोमीटर पर अवर होईल ठीक आहे ऍक्च्युली पर अवर नाही तर आपण नॉट्समध्ये मोजत असतो ती थी। ठीक आहे सायक्लॉनची स्पीड असो एअरची स्पीड असो मेट्रोलॉजी मध्ये आपण ते नॉटमध्ये हे करतो ज्या प्रकारे तुम्ही वरती वरती जाणार आहे बिलकुल जसं फॉर एक्झाम्पल साधी गोष्ट आहे एखाद्या छोट्या जमिनीवर असा की एखाद्या हिल स्टेशनवर राहा ऑब्व्हियसली हिल स्टेशनवर हवा जी असते ती खूप जास्त जोरात असते किंवा स्पीड जास्त असते त्याची व्हिलॉसिटी जास्त असते पण लो अल्टिट्यूड म्हणजे लो एलिव्हेशन एरियामध्ये हीच हवेची जी स्पीड असते ऑब्व्हियसली ही कमीच राहणार आहे ठीक आहे सो आजचे जे दोन छोटे छोटे टॉपिक आहेत अगोदर ते पण संपून टाकूयात मध्ये चार्ट तुमचा सेट करून टेकतो ठीक आहे द फर्स्ट वन इज आवर अल्बेडो छोटासा टॉपिक आहे त्यामुळे दोन्ही लहान लहान आहेत बिलकुल दोन्ही आज संपून टाकू साध्या भाषेमध्ये अल्बेडो तुम्ही तेव्हा म्हणता की जेव्हा जमिनीवर जमिनीवर आपल्याकडे ऑबियसली जमीन पण आहे ओशन बॉडी आहे वॉटर बॉडीज आहेत सँड आहे बीचेस आहेत बिलकुल ठीक आहे नॉर्मल रॉक्स वगैरे आहेत हिल्स आहे हिलॉक्स आहे झाडं वगैरे आहेत बिलकुल ठीक आहे याच्या व्यतिरिक्त क्लाउड्स वगैरे आहेत नॉर्दन पोलवर स्नो वगैरे आहे आपल्याकडे बिलकुल ठीक आहे तो जे काही इनकमिंग सोलर रेडिएशन असतात बिलकुल जे सूर्यापासून येणारे रेडिएशन असतात हे रेडिएशन काही ना काही प्रमाणात बिलकुल या पार्टिकल्सवर किंवा या ऑब्जेक्ट्सवर लाईक क्लाउड झाला क्लाउडवर येऊन काही ना काही प्रमाणात थोड्याफार प्रमाणात बिलकुल वापस जातात ठीक आहे इथे येऊन पुन्हा काही ना प्रमाणात वापस जाईल जमिनीवर येऊन काही ना काही प्रमाणात वापस जाईल पाण्यावर पडून काही ना काही प्रमाणात वापस जाईल हे जे रेडिएशन आहे इनकमिंग सोलर रेडिएशन ज्याला तुम्ही इन सोलेशन म्हणतो आपण इनकमिंग सोलर रेडिएशन इन्सोलेशन ज्याला आपण यु रेज म्हणतो सो दॅट रेज काही ना काही प्रमाणात बिलकुल सर्फेसवरून म्हणा किंवा डिफरंट डिफरंट या क्लाउडवरून म्हणा याच्यावरून वापस मागे बिलकुल रिटर्न जातात बिलकुल असं सर्फेसवर आल्याच्या नंतर वापस मागे जाणे याला म्हणतात रिफ्लेक्टिव्हिटी ऑफ सर्फेस याला म्हणतात रिफ्लेक्टी सरफेस आता कुठला सरफेस किती प्रमाणात हे इनकमिंग सोलर रेडिएशन रिफ्लेक्ट करतो याला शब्द बोलण्यात आलेला आहे वर्ड अल बे डो ठीक आहे एखादा सरफेस समजा तुमच्याकडे एक आ है, कार आहे एका कारचा पेंट मेटॅलिक आणि दुसऱ्या कारचा पेंट जो आहे तो मॅट फिनिश आहे सो मेटॅलिक अँड मॅटमध्ये तुम्ही समजू शकता की मेटॅलिक कलरवर पडणारे बिलकुल सूर्याचे कर्ण जास्त रिफ्लेक्ट होतात मॅटवर हे बिलकुल मॅट फिनिश असल्यामुळे बिलकुल कम्प्लिटली हे थोडेसे होतात आणि जास्त रिफ्लेक्टिव्हिटी देत नाही त्याचप्रमाणे इन्सुलेशन्स ऑबियसली ती इनकमिंग सोलर रेडिएशन्स आहे काही ना काही प्रमाणात फोटॉन्स मीन्स लाईट म्हणजे एनर्जी वगैरे राहते या कंडिशनमध्ये ओके पूर्णपणे स्टॉप झालाय का आय थिंक चालू आहे ठीक आहे हा मदत बफरी होत होतो बरोबर आहे ठीक आहे सो या कंडिशनमध्ये एखाद्या सरफेसवरून येणारे सोलर रेडिएशन पुन्हा रिटर्न जाणे अशा प्रोसेसला कंप्लीट आपण म्हटलंय रिफ्लेक्टिव्हिटी ऑफ सरफेस आणि याला एक शब्द दिला आपण अल्बेडो अल्बेडो मोजला जात असतो पर्सेंटेजमध्ये किती है, का है, so, आहे काय बिलकुल ठीक आहे सो डायरेक्ट याचा चार्टच देतो इझिली सांगतो म्हणजे लगेच पाच मिनिटात बिलकुल हे संपून जाईल बिलकुल कारण जास्त याच्यात काही आहे नाही ठीक आहे त्याचा चार्ट दाखवून देतो तुम्हाला तुम्हाला म्हणजे बुक पाठवलं त्या बुकमध्ये पण चार्ट रेडी आहे असं काही नाही तुम्हाला डीएस लालचं बुक पाठवलं हो ला आहे फक्त त्यामध्ये ब्लॅक अँड व्हाईटमध्ये सगळं काही ठीक आहे तर तुम्हाला क्लायमेट बुक दिलेलं आहे डीएस लालचं बुक आहे तुमच्याकडे मेबी पहिल्या एक दोन चॅप्टरमध्येच अल्बेडो बद्दल येऊन जाईल अल्बेडो क्लाउड डी स्टार्ट करतो बघा जेव्हा अल्बेडो इल इज कम्स अंडर हिट बजेटिंग जेव्हा जो, जो हिट बजेटिंग वर आपल्याला क्वेश्चन येणार आहे पण प्रॉब्लेम आहे हिट बजेटिंग खूप मोठा आहे एका दिवसात काय तीन चार दिवसात पण सप्न आहे हिट बजेटिंग तो टाइम वेस्ट न करता सरळ सरळ अल्बेडो जे छोटे छोटे बिलकुल त्याच्यावर एक शब्द आहे अल्बेडो जमिनीवर वेगळा वेगवेगळ्या जमिनीवरच नाही जमिनीवर कारण ओशन पण आहे सँड पण आहे त्याच्यानंतर क्लाउड्स वगैरे पण आहे बिलकुल थोडेसे वरती तर याच्यावर येणारे रेडिएशन्स काही ना काही प्रमाणात वापस जातात रिटर्न जातात याला आणि किती प्रमाणात रिटर्न गेले हे आपल्याला सांगायचं असते जो सर्फेस सगळ्यात जास्त शाईन करतो ऑब्व्हियसली तो सगळ्यात जास्त रिटर्न करतो आपल्याला इथे माहित आहे की जो फ्रेश स्नो असतो स्नोचे दोन प्रकार आहेत एक जो फ्रेशली पडलेला असतो काय असते तो कन्सॉलिडेटेड नसते बिलकुल ठीक आहे इट्स फ्रेश कन्सोलिडेटेडचं मी खूप दिवस झाले चार महिने झाले पाच महिने झाले तर ऑब्व्हिअसली हा कॉम्पॅक्ट होते ड्यू टू प्रत्येक ओव्हरलाईंग क्रिस्टल ऑफ आईस त्याच्या वजनामुळे खालची जी की बिलकुल लेअर असते आईसची ही कॉम्पॅक्ट होऊन जाते अशा कॉम्पॅक्शनमुळे ऑब्व्हिस्ली याचे कॅरेक्टर्स पूर्णपणे बदलून जाते तर जो फ्रेश स्नो असतो बिलकुल हा फ्रेश स्नो जेव्हा जो पडतो याच्यावर जेव्हा इनकमिंग सोलर रेडिएशन पडतात हे सगळ्यात जास्त स्पीडमध्ये रिफ्लेक्ट होतात हे किती हे पर्सेंटेजमध्ये असते बिलकुल सगळ्या सगळं पर्सेंटेजमध्ये राहणार आहे ठीक आहे किती आहे जवळपास सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट टू नाईंटी फाईव्ह पर्सेंट बिलकुल फ्रेश नो या बुकमध्ये आता तुम्हाला सेव्हन्टी फायव्ह टू नाईन्टी फाईव्ह मिळालेला आहे दुसरं एखादा कुठल्या बुकमध्ये किंवा आपलं जे डी एस लालचं मी तुम्हाला पाठवलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एटी टू जवळपास एटी फाईव्ह मिळेल बिलकुल ठीक आहे काल पण तुम्हाला दाखवलं आणि आज पण तुम्हाला दोन्ही बुक स्टँडर्ड आहे फक्त व्हेरिएशन होणार आहे तर आता नंबरमध्ये बिलकुल जाऊ नका फक्त हायर कोण आहे लोअर कोण आहे एवढाच प्रश्न विचारतात आणि ॲव्हरेज विचारतात झालं बिलकुल ठीक आहे सो आपल्याकडे सगळ्यात जास्त जे आहे बिलकुल ते कारण इथं नाईन्टी फाईव्ह आहे सो सगळ्यात जास्त जे रिफ्लेक्शन दाखवते ते दाखवते आपल्याकडे बिलकुल फ्रेश स्नो जो असतो तो जर गोष्ट केली ओल्ड स्नोची तर आता इथे आता आय थिंक ओल्ड स्नो क्लाउड क्लाउड विनस अँड अर्थ ठीक आहे ओल्ड स्नो मेन्शन नाही केला ज्या प्रकारे मी इथे सांगितलं तुम्हाला आपण मेन्शन करू इथे ठीक आहे ओल्ड स्लो जवळपास बिलकुल फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट रिफ्लेक्शन करतो ठीक आहे तुमच्या भाषेमध्ये सनलाइट पण एक्झॅक्टली जो वर्ड वापरायचा आहे तो आपल्याला वापरायचा आहे इन्सोलेशन युव्ही रेडिएशन ठीक आहे ते रिफ्लेक्ट होतात एवढ्या प्रमाणांमध्ये या रिफ्लेक्टन्सलाच अल्बेडो विचारलेला आहे नेटमध्ये डायरेक्ट अल्बेडो विचारलाय तो आहे अर्थचा अर्थ म्हणजे सगळ्या गोष्टींचा ॲव्हरेज घेऊन विचारलाय अल्बेडो किती आहे ठीक आहे आणि जर या सगळ्या गोष्टींचा कारण हे अर्थचे पार्ट आहे बिलकुल जर विचारले या सगळ्या गोष्टीचा ॲव्हरेज घेऊन की बाबा अर्थचा अल्बेडो किती आहे बिलकुल तर तो अर्थचा अल्बेडो आहे बघा कारण फ्रेश नो अर्थवरचा आहे क्लाउड अर्थवरचा आहे क्लाउड हे विनच नाही येणार त्याच्यात विनच नाही येणार आईस सँड त्यानंतर अर्थचा ऍटमॉस्फिअर अँड अर्थ हे इथं दिलेलं आहे तुम्हाला ठीक आहे याच्यात ऍटमॉस्फिअर ऍड केलेला आहे नंतर मार्स नाही मार्स नाही येणार ग्रासफील इन ड्राय इन वॉटर फॉरेस्ट मून पण नाही येणार बिलकुल जर फक्त विचारलं की बाबा अर्थचा अल्बेडो किती आहे आता पृथ्वीवर सगळ्या गोष्टी आहे पृथ्वीवर ओशन आहे पृथ्वीवर मिनरल्स आहे रॉक्स आहे नंतर आपल्याकडे बिलकुल आईसच्या शीट्स आहे सँड्स आहे कारण सँड पण खूप जास्त प्रमाणात शाईन करते तुम से था, है। जर तुम्ही बघितलं असेल तर क्लाउड्स आहे या सगळ्यांचा ॲव्हरेज जर घेतला तर पृथ्वीचा अल्बेडो आहे थर्टी फाईव्ह पर्सेंट ठीक आहे जर सगळ्यांचा ॲव्हरेज जर घेतला जर विचारला प्रश्न याच्या उद्या ह्या नेटचा क्वेश्चन आहे फक्त एवढंच विचारलं होतं की अर्थ ॲवरेज अल्बेडो इज किती बाबा तर तो पस्तीस पर्सेंट एवढाच प्रश्न होता चार आडी होता तेव्हा ठीक आहे कारण ऑब्व्हियसली तेव्हा जवळपास चार वर्षापूर्वी कोणाला ऑलबेड वगैरे टर्म वगैरे माहिती पण नव्हत्या नंबर दोन वर बिलकुल आपल्याकडे जे दिसत आहे तुम्हाला बिलकुल तो आहे इथे आपल्याकडे क्लाउड क्लिअर दिसत आहे तुम्हाला बिलकुल ठीक आहे पण जर ग्लोस्ट क्लाउडची केली तर क्लाउडपेक्षा पण इथे एज ए वॉटर केलेला आहे ठीक आहे आता वॉटर इथे मेन्शन नाही केलेलं आहे किंवा कुठल्या प्रकारचं वॉटर नेमकं बिलकुल सो वॉटर तर नाही पण वॉटरच्या जागी जर समजा तुम्ही हॉरिझॉन चेक केला हॉरिझॉन म्हणजे समुद्राच्या जवळ किंवा एखाद्या लेकच्या जवळ जर तुम्ही गेले तर सनसेट जेव्हा होतो जर तुम्ही तो टाइम बघितला असेल बिलकुल ठीक आहे त्याला म्हणतात ॲट द लेवल ऑफ हॉरिझॉन बिलकुल जेव्हा सनसेट होतो तर संध्याकाळच्या वेळेस जेव्हा तुमच्या समुद्राच्या वरची जी लेअर असते बिलकुल ती कम्प्लिटली रिफ्लेक्टिव्हिटी दाखवते बिलकुल ठीक आहे आणि ते जे रिफ्लेक्शन असते ते रिफ्लेक्शन जवळपास वॉटरची जर गोष्टी केली आता इथे फक्त वॉटर शब्द वापरलाय पूर्णपणे वापरला नाही म्हणून होतं ठीक आहे याचं पण काही चुकलं नाही इथे पण त्यांनी फक्त अर्थ अँड अॅटमॉस्फिअर कंबाईन घेऊन गेलाय फक्त त्यांनी अर्थ वापरायला पाहिजे होता बिलकुल ठीक आहे अँड म्हणून दिलं यांनी तो जर अर्थ फक्त विचारला तर तो आहे ऍक्च्युली थर्टी फाईव्ह पर्सेंट बिलकुल सगळ्यात जास्त नंबर वनवर आपल्याकडे फ्रेश स्नोच आहे नंबर वनवरची जर गोष्ट केली बिलकुल ठीक आहे बिलकुल फ्रेश स्नोच आहे आपल्याकडे जर नंतर गोष्ट केली बाकीच्या याची की बाबा आपल्याकडे क्लाउड्स आहे बाकीच्या पण गोष्टी आहेत बिलकुल तर नंबर दोन वरची जर गोष्ट केली सेकंड नंबरवर तर वी हॅव ऑब्विस्ली क्लाउड कुठल्या प्रकारचे क्लाउड आहेत ज्याचे आपण क्लासिफिकेशन बनणार क्लिअर तुम्हाला दिसत येतं जे जाड्या एकदम थिक क्लाउड राहणार आहे जे जाडे आणि थिक क्लाउड राहणार आहे त्यांचं रिफ्लेक्टिव्हिटी जास्त राहणार आहे जे थिन पातळ राहणार बिलकुल ठीक आहे ऑब्व्हिअसली रिफ्लेक्टिव्हिटी का दाखवेल फार पार सर्व सोलर रेडिएशन चालले जाईल बिलकुल म्हणून त्यांची रिफ्लेक्टिव्हिटी म्हणजे अल्बेडो त्यांचा कमी आहे बिलकुल ठीक आहे याच्या व्यतिरिक्त जर विचारलं तर अर्थचं किती आहे बघा थर्टी फाईव्ह आणि रिसेंटली ते अदर प्लॅनेटचा विचार राहिलेलं अल्बेडो आय थिंक त्या दिवशीच परवा जेव्हा आपण मिक्स घेतला त्याच्यात पण तो अल्बेडो शब्द होता त्यात तुम्हाला सांगितलं पण होतं आणि त्याच्यात बद्दल दिलं होतं तर हो आजकाल अदर प्लॅनेटचे पण अल्बेडो विचारत आहे बिलकुल आणि व्हिनसचा अल्बेडो बघा किती आहे अर्थपेक्षा पण जास्त आहे तो ॲज कम्पेअर्ड टू अर्थ व्हिनस आणि मार्स अर्थ फक्त पस्तीस पर्सेंट रिफ्लेक्शन देते विनस तुम्हाला अठ्ठ्याहत्तर पर्सेंट रिफ्लेक्शन देत आहे पूर्ण प्लॅनेट आणि इथे मार्स किती आहे सतरा पर्सेंट रिफ्लेक्शन देत आहे मून फक्त सात पर्सेंट रिफ्लेक्शन देत आहे बिलकुल या त्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इन्क्रिझिंग डिक्रीजिंग ऑर्डर नाही विचारू शकता कशाही विचारू शकतात बिलकुल तिथे क्लिअर दिसत आहे व्हिनस सगळ्यात जास्त शाईन करणार आहे क्लिअर दिसू राहिला आहे त्याच्यानंतर दोन नंबरवर अर्थ शाईन करतोय त्याच्यानंतर तीन नंबरवर बिलकुल इथे मून आणि चार नंबर सॉरी मार्स आणि त्याच्यानंतर आहे बिलकुल इथे मून बिलकुल आता शाईन शब्द म्हणू नाही शकत का कारण एखाद्या सर्फेसवरून निघते पण एक ऍक्च्युली एक, एक प्रकारची सर्फेसवरून रिफ्लेक्ट होणारा बिलकुल तो इन्सुलेशन असतो याच्या व्यतिरिक्त जर गोष्ट केली तर ऑब्व्हिअसली के क्लाउड इज दोन नंबरवर तीन नंबरवरची जर गोष्ट केली काय सगळ्यात जास्त रिफ्लेक्शन दाखवणारं पृथ्वीवर तर ते असते पाणी पण नेमकं कुठलं पाणी ऑब्व्हिअसली दिस इज युअर वॉटर इथे यांनी टेन म्हटलंय पण यांनी वॉटर मेन्शन नाही केलं समोर बिलकुल सो हो तीन नंबरवर बिलकुल जे आहे बिलकुल आपल्याला सगळ्यात जास्त जसं मी पहिल्या नंबरवर सांगितलं तुम्हाला ठीक आहे द फर्स्ट नंबरवर जो सगळ्यात जास्त हायेस्ट रेट ऑफ अल्बेडो दाखवतो दिस इज युअर फ्रेश स्नो ठीक आहे वन नंबरवर आहे बिलकुल त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कमी जो दाखवतो त्याला आपण म्हणतो बिलकुल क्लाउड पण कसे क्लाऊड बिलकुल तर ते असले पाहिजे तुमचे थिक क्लाउड क्लाउडच्या नंतर तीन नंबो तीन नंबर जवळपास हा दाखवतो आपल्याला जवळपास नाईन्टी पर्सेंट पर्यंत हा दाखवतो जवळपास एटी पर्सेंट पर्यंत ठीक आहे पर्सेंटेज रिफ्लेक्शिव्हिटीचे कमी कमी होत आहे त्याच्यानंतर जो महत्वाचा आहे बिलकुल तो आहे पाण्याबद्दल पण पाणी कुठलं वॉटर पण कधी ठीक आहे आता पाणीचे जर गोष्ट केली तर पाणी दोन वेळा आपण मी सांगतो तुम्हाला एखाद्या लेक तलावाच्या समोर किंवा जर समुद्राच्या समोर जर तुम्ही ते उभे राहिले तर दुपारी बारा वाजता हा एरिया कसा रिफ्लेक्शन दिसतो किंवा देतो की नाही दे? देत बारा वाजता दुपारी कुठल्या प्रकारचं रिफ्लेक्शन देत नाही तुम्हाला रिफ्लेक्शन भेटू शकत नाही सन एक्झॅक्टली व्हर्टिकल उभा असतो बिलकुल आणि डायरेक्ट हे रेज जे आहे बिलकुल पेनिटेड होतात जेव्हा तो हॉरिझॉनवर असतो हॉरिझॉनवर मीन्स इथे तुमच्या पायाच्या लाईन सरळ बिलकुल सनसेटच्या वेळेस तर ड्यू टू दिस याच्यामुळे हे रिफ्लेक्शन सगळ्यात जास्त असते तर तुम्हाला हा जो सर्फेस आहे हा सगळ्यात जास्त शाईन होताना दिसते याच्यात सगळ्यात जास्त रिफ्लेक्शन येतात तुम्ही याच्या सगळ्यात जास्त फोटोग्राफी वगैरे बघितली असेल तर जेव्हा पाणी हॉरिझॉनवर असते ऍक्च्युअली पॉरी हॉरिझॉनवर असते म्हणजे ऍक्च्युली तुमचा सन हॉरिझोनवर असतो बिलकुल ठीक आहे सन नियर हॉरिझॉन त्यावेळेस याची रिफ्लेक्टिव्हिटी सगळ्यात जास्त असते विच इज युअर नियर फिफ्टी टू एटी पर्सेंट बिलकुल बट इट्स इट ॲट थर्ड नंबर ठीक आहे मग याच्यानंतर मग ऑबियसली मग कमी कमी आहे आपल्याकडे बिलकुल ड्राय अर्थ आहे वेट अर्थ आहे ग्रास आहे सँड आहे सँड याच्यापेक्षा बिलकुल कमी बिलकुल हे दाखवते ठीक आहे कमी मीन्स कमी रिफ्लेक्टिव्हिटी किंवा कमी हे दाखवते बिलकुल बघा इथे सँड पण रिफ्लेक्शन दाखवते किती पंधरा ते पंचेचाळी पर्सेंट आईस पण रिफ्लेक्शन दाखवते पण कसा फ्रेश आईस नाहीये आहे तर फक्त फ्रेश स्नो वापरली इथं फक्त आईस आई, आई। आई, आई वापरला शब्द आईस आय स्नो आय स्नो आय मीन्स ऑब्वियसली वरतून प्रेसिपिटेड उरला आहे आईस आय म्हणजे खाली पडून गेला बिलकुल आईसलाय क्रिस्टल स्ट्रक्चर असते शब्दात फरक आहे बिलकुल दुनियाच्या मध्ये ठीक आहे ग्रास फील्ड जे असतात बिलकुल त्याच्यापेक्षा कमी बिलकुल रिफ्लेक्शन दाखवतात ड्राय पाऊल फील्ड बिलकुल याच्यापेक्षा कमी रिफ्लेक्शन दाखवतात आणि फॉरेस्ट मॅक्झिमम इन्सोलेशन बिलकुल ॲब्झॉर्बच करते बिलकुल ठीक आहे तर ह्या अंदरच्या बाकीच्या गोष्टी नाही जास्त लक्षात ठेवल्या तरी चालेल सिक्वेन्स तुमच्याकडे आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुमच्याकडे आय थिंक मी डी एस लालची पण बुक पाठवली हो आहे इथे आहे ऑब्विस्ली याला पण बिलकुल कन्सिडर केलं आहे बरंच वेळा आम्ही नेट आणि गेटसाठी हाच वापरतो ठीक आहे तुम्हाला याच्यात जर काही कन्फ्युजन असेल हो तर तुम्ही जो डी एस लालचा बुकमध्ये जो चार्ट आहे मला बघूया जर लाईव्ह असेल तर मी तुम्हाला दाखवून देतो तर त्या बुकमधला तुम्ही चार्ट पण वापरू शकता काहीच प्रॉब्लेम नाही फक्त जास्त कोणाचा आहे कमी कोणाचा आहे ॲव्हरेज किती आहे एवढंच विचारतात याच्या व्यतिरिक्त काही जास्त ना विचारलेलं आहे ना विचारतात बिलकुल ठीक आहे दोन मिनिटं बघू द्या आणि मिळून जाईल चार्ट ओके मिळाला ठीक आहे तुमच्यासमोर इथे आहे मी पुन्हा सांगितलं कालपासून सांगतोय अगोदरपासून सांगतो तुम्ही जेवढ्या बुक रेफर करसाल तेवढ्या प्रत्येक बुकमध्ये जिओग्राफर सगळे गडबडलेले आहे जिओलॉजीसारखं एखादी काही ढंगाचं काही काम नाही आहे बिलकुल इथे फ्रेश नो एटी टू एटी फाईव्ह डिग एटी एटी टू एटी फाईव्ह पर्सेंट म्हणतोय हे बुक लिहिलं आहे डी एस लाल यांनी या बुकमध्ये हा डाटा कुठून आणला ना सांगितला नाही ठीक आहे त्याच्याच व्यतिरिक्त मी जो तुम्हाला दुसरं कंटेंट दिलाय दिस इज फ्रॉम द स्टँडर्ड बुक जे आपण गेट आणि नेटसाठी गेटमध्ये ऑब्व्हिसली क्लायमेटॉलॉजी कमी आहे पण याच्यावर एखाद्या विचारतात इनडायरेक्टली क्लायमेटॉलॉजी गेट गेटमध्ये नाही आहे पण अर्थच्या आणि ज्युअलॉजीच्या मध्ये फक्त विचारतात बिलकुल ऑब्व्हिअसली ते क्लायमेटलॉजी त्यात नाहीच आहे इथे ते तुम्हाला तेच फ्रेश नोच बघा किती दिसत आहे बिलकुल इथे सेव्हन्टी फाईव्ह टू नाईन्टी फाईव्ह बिलकुल ठीक आहे झाला डाटा चेंज बिलकुल ऑब्व्हियस्ली हे अहेरनॅसचं एक स्टँडर्ड बुक्स आहे ठीक आहे याच्यामध्ये स्टँडर्ड बुकनं तुम्हाला ऑथरचं नाव सांगावं लागतं तुम्हाला शेवटी रेफरन्स द्यावं लागतं बिलकुल इसेन्शियल ऑफ मेट्रोलॉजी म्हणून एक मोठं बुक आहे पण ते मेट्रोलॉजीसाठी वापरले जाते ठीक आहे तर क्लायमेटॉलॉजीमध्ये तुम्ही सध्या त्यात चुकून जाऊ नका गडबड होऊन का त्यात फिजिक्स वगैरे ॲड होऊन जाते सो डीज आर आम्ही ऍक्च्युली हेच वापरतो पण तुम्हाला जर त्रास होत असेल तर ऑबियसली तुम्ही इथून स्टार्ट करा स्टार्ट बेसिक बुक पासून करा म्हणून तुम्हाला सगळ्या बुक्स अगोदरच पाठवून दिलेल्या आहेत बिलकुल ठीक आहे अल्बेडो जर विचारलं तर फक्त रिफ्लेक्शन बद्दल विचारतात रिफ्लेक्शन मध्ये या सगळ्या गोष्टी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एवढं कळलं पाहिजे की बाबा फ्रेश नो सगळ्यात जास्त रिफ्लेक्शन दाखवते म्हणून आपण त्याला म्हणतो की बाबा नंबर एक वर आहे बिलकुल किती आहे ऐंशी ते पंच्याऐंशी पर्सेंट बिलकुल जर गोष्ट केली नंबर दोनची तर नंबर दोनवर आपल्याकडे आहे तुम्हाला सांगितलं वॉटर बिलकुल पण वॉटर नेमकं म्हणजे कुठलं वॉटर बिलकुल ठीक आहे पण त्याच्या अगोदर सांगितलं मी क्लाउड आता याने क्लाउड मेन्शन केलं ओके थिक क्लाउड तर थिक क्लाउड इज सेक ऑन सेकंड नंबर इज सेवंटी टू एटी पर्सेंट ऑन थर्ड नंबर इथे तुम्हाला क्लिअर दिसत आहे फिफ्टी टू एटी पर्सेंट विच इज वॉटर पण पाणी कधी जेव्हा सूर्यास्त होत असतो बिलकुल तेव्हा समुद्राच्या एकदम काठावर जेव्हा सूर्य येऊन जातो सायंकाळच्या टाइमला बिलकुल तेव्हा शाईन खूप जास्त करतो समुद्र पण बिलकुल जेव्हा तुमच्या डोक्याच्या वरत असतो बारा वाजता तेव्हा हा शाईन करत नाही बिलकुल ठीक आहे काही शाईन नाही करत किंवा हा रिफ्लेक्शन देत नाही शाईन शब्दाचं मिनिंग आहे ते आपलं ऑब्झर्वेशन आहे मध्ये रिफ्लेक्शन वगैरे काही करत नाही बिलकुल आणि बाकीच्या गोष्टीची जर गोष्ट केली फ्रेश स्नो तर खूप जास्त दाखवतो एटी टू एटी फायव्ह पर्सेंट ओल्ड स्नो त्यापेक्षा कमी दाखवतोय सँड त्याच्यापेक्षा कमी दाखवते बिलकुल ग्रास त्याच्यापेक्षा कमी रिफ्लेक्शन दाखवतो ड्राय अर्थ वाढलेली माती बाहेरची आपली जी असते बिलकुल त्याच्यापेक्षा कमी ओलीवाली तर त्याच्यापेक्षा कमी बिलकुल दाखवते कारण ओलीवाली माती ऑब्व्हिअसली ड्राय इव्हन तुम्ही जर बाहेर जर सँड बीचच्या वरची समोरची जर सँड जर तुम्ही बघितली असेल तर बीचवरची सँड जास्त शाईन मारेल का कारण त्याच्यात जे सँडचे पार्टिकल असतात ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे फेड्सफार आणि कॉर्डचे पार्टिकल असतात मॅक्झिमम त्यांचं क्लिवेज माहीत आहे त्यांचा सर्फेस माहीत आहे त्यांचे रिफ्लेक्शन्स माहीत आहे बिलकुल सगळं काही त्याच्यामुळे बिलकुल ठीक आहे आणि या ॲव्हरेज घेतला तर फक्त एवढंच विचारून की बाबा अर्थचा अल्बेडो किती जर विचारला तर तो, तो आहे थर्टी फाईव्ह पर्सेंट संपला याच्या व्यतिरिक्त जास्त काही विचारत नाही मधातल्या ज्या व्हॅल्यू असतात त्या नाही पाठ ठेवल्या तरी चालतात बिलकुल बिलकुल या छोट्या छोट्या व्हॅल्यू नाही पाठ ठेवला तरी चालतात फक्त सगळ्यात लिस्ट कमी कोणचा आहे तीन ते पाच कोण आहे जेव्हा समुद्राच्या वरती तुम्ही समोर उभे आहात आणि सूर्य डायरेक्ट बारा वाजता वरती आहे डोक्याच्या बिलकुल त्या कंडिशनमध्ये सगळ्यात कमी हे रिफ्लेक्टेन रिफ्लेक्शन असते बिलकुल ठीक आहे सगळ्यात कमी असते बिलकुल सो so, हा होता एक छोटासा पार्ट ज्या अल्बेडो हो याच्यावर प्रश्न आलेला आहे फक्त प्रश्न शोधून फक्त स्क्रीनशॉट काढून ठेवून द्या आणि बाकी इकडे जो टेलिग्रामचा ग्रुप तुम्हाला दाखवला बिलकुल त्याच्यावर टाकून द्या ठीक आहे याच्या व्यतिरिक्त आता जो मेन पार्ट आहे आपला त्या मेन पार्टकडे वळूया बिलकुल जो आहे आपला क्लाउडचा सो हो टाईप्स ऑफ क्लाउड्स बरेच वेळा विचारलेले आहे ठीक आहे पण टाईप्स ऑफ क्लाउडचा प्रॉब्लेम आहे की आपल्याला खूप सारे क्लाउड्स आहे सो आपल्याला कुठला क्लाउड्स घ्यायचा आहे तर आपल्याला ॲक्च्युली जे दोन तीनपैकी एक क्लासिफिकेशन आहे वर्ल्ड फेमस बिलकुल ते ल्युकनी केलेलं क्लास क्लासिफिकेशन आहे लूक हार्डवर्डचं एक मोठं क्लासिफिकेशन आहे ज्याला फक्त मीन्स आपण नेट सी एस आरमध्ये जे काही विचारलं जातं ते ॲक्च्युली ल्यूक हार्डवर्डचं क्लासिफिकेशन आहे याच्या व्यतिरिक्त जिओग्राफीमध्ये किंवा मेटोलॉजीमध्ये मोर दॅन टेन डिफरंट डिफरंट क्लासिफिकेशन बिलकुल याच्याबद्दल पण झालेले आहे क्लाउड्सचे ठीक आहे सो स्टार्ट करून देऊया क्लाउड ओके okay. तुम्ही टाईप्स ऑफ क्लाउड्स पण म्हणू शकता किंवा क्लासिफिकेशन ऑफ आप क्लाउड्स पण म्हणू शकता पुन्हा सांगतो टेन प्लस वेगवेगळे क्लाउड से तेचा पाई CSIR साथी। आपन Harvard, क्लासिफिकेशन अगोदरच आहेत त्याच्यापैकी नेट सी एस साठी आपण जे क्लासिफिकेशन वापरतो जण किंवा जे विचारलं जाते ते क्लासिफिकेशन आहे लुक हार्वर्ड यांनी सॉरी हॉवर्ड यांनी केलेलं क्लासिफिकेशन ठीक आहे कारण बाकीचे क्लासिफिकेशन खूप जास्त आहेत म्हणजे खूप जास्त म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आहे हॉर्वर्ड यांनी बिलकुल छोट्या याच्यात बिलकुल क्लासिफिकेशन एक जस्ट नॅचरलिस्ट होते ज्यांनी तुमच्या पुन्हा क्लाउड क्लासिफिकेशनचं पुन्हा सगळं पुन्हा ट्रेंडच पुन्हा बदलून टाकलं आहे ठीक आहे कारण अगोदर जेवढं काही होतं तसं आता काही नाही ठेवलेलं हो बिलकुल याच्यामध्ये खूप सारे मल्टिपल पॅरामीटर्स सा आहे ज्याच्या बेसिसवर तुम्ही क्लासिफिकेशन केलं पॅरामीटर मीन्स कम्प्लिटली प्रत्येकाला माहीत आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते पॅरामीटर बोलायच्या अगोदर की बाबा क्लाउड कसं तयार होते तुम्हाला माहीत आहे वॉर्म एअर जेव्हा वरती बिलकुल अपलिफ्ट होते त्या कंडिशनमध्ये ऑव्हिअसली ती वरती कुठे ना कुठे जाऊन बिलकुल एका पर्टिक्युलर हाईटवर जाऊन पर्टिक्युलर हाईट का कारण एकदा प्रत्येक ठिकाणी आता हाईट आता बदलणार आहे ती थंडी होणार आहे थंडी झालेली हवा ऑबियस कंडेंस होणार आहे कंडेन्स झालेली हवा बिलकुल क्लाउड फॉर्म करणार आहे क्लाउड झालेले फॉर्म नंतर पुन्हा रेन बिलकुल रेनच्या मध्ये खाली वगैरे येणार आहे सो so, हो हे सगळं सो लुक फॉरवर्ड यांनी बिलकुल जे काही क्लासिफिकेशन केलं आहे आपण तेच क्लासिफिकेशन फॉलो करतो या क्लासिफिकेशन मध्ये त्यांनी काही गोष्टी ज्या फक्त मेन फोर मेजर क्लासिफिकेशन केल्या बिलकुल ठीक आहे आपल्याकडे टेन प्लस डिफरंट डिफरंट वेगवेगळे क्लासिफिकेशन ज्याच्या आतमध्ये खूप सारे क्लाउड बद्दल बोलल्या जाते पण आपण एकच क्लासिफिकेशन घेतो नेट साठी आहे जे बिलकुल लुक हॉरवर्डचं क्लासिफिकेशन ज्यांनी एक लिस्ट केली होती क्लासिफिकेशनची विच इज युअर टेन क्लास टेन टाईप्स ऑफ क्लाउड टेन टाईप्स ऑफ क्लाउड दहा एक क्लाउडचे टाइप्स आहे काहीतरी बिलकुल पण काय होत होतं की दरवर्षी जसं आपण पण करतो जर याच्या अगोदर जर कोणी काही शोधलं असेल तर पीएच डी करणारा त्याचा रेफरन्स घेऊन अजून काहीतरी नवीन ऍड करतो किंवा थोडेसे काही ना काही वेल चांगलं अरेंजमेंट करण्याचा प्रयत्न करतो So, सो like, लुक हॉरवर्ड so, यांनी जे काही सगळं काही केलं लाईक यांचं जे होतं फॉर एक्झाम्पल लुक हॉरवर्ड तुम्हाला नाव दहा दहा वेळा याच्यासाठी सांगतो आहे कारण बरेच वेळा एक दोन वेळा नाव पण आलं आहे बिलकुल ठीक आहे सो इन एटीन नॉट थ्रीमध्ये यांनी जे काही बिलकुल यांचं स्वतःचं यांनी क्लाउडचे टाईप केले तर यांनी केले दहावा दहा क्लाउडचे टाईप आहे ते काय आहे कसं आहे हाईट आहे नाव आहे ते नंतर पाहू याच्यानंतर एटीन नॉट थ्री नंतर एटीन एटी सेवनमध्ये एटीन एटी सेवनमध्ये यांनी हॉर्वर्डच्याच ओरिजिनल क्लासिफिकेशनला म्हणजे हे जे याचं क्लासिफिकेशन याला अजून चांगल्या प्रकारे क्लासिफाईड केलं आणि यांनी जे क्लासिफिकेशन केलं समोर बिलकुल ते फोर डिफरंट डिफरंट क्लास हेच दहा क्लाउड चार टाईपमध्ये क्लासिफाय करून टाकले याच दहा क्लाउडला चार क्लासिफिकेशन मध्ये यांनी क्लासिफाय करून टाकले आता जे डी एस लालचं बुक आहे तर डी एस लालच्या बुक मध्ये होऊ शकते मे बी कारण मी तुम्हाला बुक अगोदरच दिला त्यामुळे सांगतो होऊ शकते तुम्हाला तीनच क्लासिफिकेशन सापडेल तरी सांगतो की लुक हॉरवर्डनी केलेलं क्लासिफिकेशन यांनी सांगितले की दहा प्रकारचे क्लाउड्स असतात याच्यानंतर काही वर्षानंतर अजून याच्यामध्ये थोडंसं संशोधन झालं लाईक त्यात ला, अँनी एटी मध्ये ह्याच दहा क्लासिफिकेशनला चार छोट्या छोट्या टाईपमध्ये डिवाईड केलाय ठीक आहे आणि डी एस लाल मध्ये हेच क्लासिफिकेशन ऍक्च्युअली तीन मध्ये सांगण्यात आलेलं आहे बिलकुल जे लुक हॉरवर्ड ओरिजिनल असं सांगण्यात आलं आहे तुम्ही चार वॉलच फॉलो करा कारण विचारणार या प्रकारे आहे ठीक आहे याच प्रकारे बिलकुल ज्याच्यामध्ये बाबा त्यांनी यांनी म्हटलं की बाबा चार प्रकारचे प्रिन्सिपल क्लाउड असतात आणि त्या चार मधले मग अजून त्यांनी सब डिवाइड केले आणि टोटल जी आयडी यांची ऍडिशन केली बिलकुल दिस इज युअर टेन क्लाउड बिलकुल एवढेच ठेवले जास्त काही नाही ऍबरकोंबिनी जे क्लासिफिकेशन केलं ते केलं ऑन द बेसिस ऑफ हाईट ऑफ क्लाउड ठीक आहे ऑन द बेसिस ऑफ आता प्रॉब्लेम आहे हाईट म्हणजे नेमकं काय तर हा जर क्लाउड काढला तर नेमकं कुठली हाईट घ्यायची हा टॉप घ्यायची का हाईटपर्यंत तर ॲक्च्युली याचा जो बेस राहील ना कुठलाही क्लाउड असं कसंही असं या बेसला सर्फेसपासून याची उंची किती आहे याला त्याच्याबरोबर हाईट ॲज अ प्रत्येक वेळेस कन्सिडर करायचं असं ॲक्च्युअली लुकनी अगोदर डिफाईन केलं होतं सो दिस इज नॉट डिफाईन बाय हे यांनी जरी हाईटच्या बेसवर केलं होतं पण याची एक डेफिनेशन आहे ज्याच्या वाईज कुठल्याही क्लाउडचा बेस ॲज इट्स हाईट विल बी कन्सिडर्ड असं सांगण्यात आलेलं आहे लुकच्या ओरिजिनल क्लासिफिकेशनमध्ये ठीक आहे सो so, अकॉर्डिंग टू हाईट मग अँबर्कमनी एटीन एटी सेवनमध्ये चार महत्त्वाचे बिलकुल ग्रुप तयार करून टाकले बिलकुल त्याच्यापैकी त्यांनी केलं सगळ्यात वरचा जो ग्रुप असेल त्यांनी त्यांना म्हटलं की बाबा हाय क्लाउड म्हणजे खूप जास्त हाय अल्टिट्यूडवर उंचीवर असणारे क्लाउड त्याच्यापेक्षा खाली जे होते ते होते मिडल क्लाउड किंवा मिडल अल्टिट्यूड क्लाउड जे सगळ्यात खाली असतात जमिनीपासून त्याला त्यांनी म्हटलं होतं बिलकुल लो क्लाउड किंवा लो अल्टिट्यूड क्लाउड आणि याच्या व्यतिरिक्त जे सगळ्यात महत्वाचा चौथा ग्रुप होता आणि पुन्हा सांगतो हे तीन या प्रकारे डी एस लालच्या बुकमध्ये सांगण्यात आलेलं आहे डीएसएलचा बुक तुम्हाला याच्यासाठी अगोदर दिलं कारण वाचण्यात इझी आहे समजते बऱ्याच चुका आहे पण त्या चुकात तुम्हाला पूर्ण बुक संपल्याच्या नंतर समजेल बिलकुल जेव्हा तुमचे सगळे सगळे पेजेस वाचणं होऊन जाईल जवळपास जा एक आय थिंक पाचशे पेजेस आहे ठीक आहे ते पाचशे चारशे आय थिंक जवळपास साडेचारशे पेजेस सा वाटते हे साडेचारशे पेजेस संपल्या वाचून झाल्याच्या नंतर ऍक्च्युली कळत एक एक चॅप्टर वाचल्यानंतर नाही कळत या गोष्टी कारण एक चॅप्टर नंतर दुसऱ्या चॅप्टरची जेव्हा लिंक गडबडणं चालून जाते तेव्हा ही गोष्ट कळते बिलकुल ठीक आहे सो त्याच्यामध्ये ऑब्व्हिअसली याच्यात ए बी आणि सी असं क्लासिफिकेशन दिलेलं आहे तरी मी सांगतोय तुमच्याकडे अगोदरच डाटा दिल्यानंतर आपल्याला जे फॉलो करायचं ते चार याचं क्लासिफिकेशन फॉलो करायचं आहे ज्याच्यामध्ये दिस इज युअर वन नंबर दिस इज युअर टू नंबर दॅट वन इज युअर थर्ड नंबर अँड द फोर्थ वन विच इज अ फ्रॉम हिअर फ्रॉम द बेस ऑफ लो अल्टिट्यूड टू अप टू दी हाय अल्टिट्यूड क्लाउड आणि त्या चौथ्या ग्रुपला म्हटलेला आहे बिलकुल त्यांनी व्हर्टिकल क्लाउड ज्याचा बेस चालू हो तो चालू होतो बिलकुल सगळ्यात खालू आणि बरेच वेळा अशी कंडिशन आली की व्हर्टिकल क्लाउड माउंटेनस रिजन किंवा जमिनीच्या खूप जवळ बिलकुल तयार होतात अप टू द हाईट ऑफ मोर दॅन ट्रोपोपॉज ट्रोपो ट्रो, आता ट्रोपोपॉज ट्रोपो 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 म्हटलं की ट्रोपोपॉज म्हटलं मी ट्रोपोस्पियरने ट्रोपोपॉजची हाईट आता तुम्हाला माहितच झाली पाहिजे किती आहे अठरा किलोमीटर विचार करा तुमच्या डोक्याच्या जवळपास एक किलोमीटर पासून किंवा एक किलोमीटर पेक्षाही कमी कधी कधी तर आय थिंक जस्ट बस एक किलोमीटर आय थिंक सफिशियंट फ्रॉम वन किलोमीटर टू अप टू द अठरा था। किलोमीटर एवढं व्हर्टिकल मध्ये हे तरी ठीक आहेत हे हाईट वाईज बरोबरी उंचीवरच राहणार कधी खाली येणार नाही हे मधातच राहणार कधीच बिलकुल वरती किंवा खाली करणार नाही इथले जे काही ढगर आहे ते खालीच राहणार कधीच मदत किंवा वरती जाणार नाही पण हे ते क्लाउड राहतील आता जे चौथ्या मध्ये यांनी केलं सेपरेट तर डी मध्ये काय केलं हे जे क्लासिफिकेशन हे थर्ड मध्ये ऍक्च्युली ऍड करून टाकलं यांनी बिलकुल आणि त्यांनी होते गडबड कन्फ्युजन कारण मिनिंगच होत नाही ना इथे लो शब्द आला आहे इथे मिडल आला आहे बिलकुल इथं वर्टी कुठेच काही शब्द मिनिंग बिलकुल मॅचेस होत नाही त्याच्यामुळे होते थोडेफार बिलकुल बरेच वेळा गडबड बिलकुल ठीक आहे so, सो आपल्याला जे फॉलो करायचं आहे ते या प्रकारचं फॉलो करायचं आहे आता याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी गोष्ट माहीत पाहिजे किंवा ठीक आहे चार गोष्टी आपण बघितल्या सगळ्यात महत्वाची जी गोष्ट पाहिजे ती असते काही नावं ठीक आहे मीन्स काही नावं येतात त्या नावांना आपण कधी कधी सफिक्सेस तर कधी कधी प्रेफिक्सेस म्हणून आपण वापरणार आहोत ठीक आहे कधी वर्डच्या स्टार्टिंगला तर कधी वर्डच्या एंडिंगला वापरणार तर कधी कधी आपल्याला त्याचं नाव माहीत पाहिजे सगळ्यात पहिलं जे नाव असते ते असते सिरस सिरस मिन्स हेअर लाइक -like. आता केस ज्या प्रकारे राहतात बिलकुल दीज आर नथिंग बट अन लॅटिन वर्ड तर हे क्लासिफिकेशन जे राहणार आहे लॅटिन मध्ये राहणार आहे इट्स नॉट फ्रॉम ग्रीक वर्ड बिलकुल सो सगळ्यात पहिलं ऍक्च्युअली एक नाव येते त्या नावाला म्हटलं आहे बिलकुल सिरस सिरस मीन्स हेअर लाईक ठीक आहे केसांसारखं बिलकुल के पण ॲक्च्युली केस स्ट्रेट राहतात पण ढगं थोडी एकदम असे स्ट्रेट स्ट्रेट राहणार आहे सो बरेच वेळा ऑथर याला थोडंसं टर्म चेंज करतात आणि याला म्हणतात कर्ल ऑफ हेअर कर्ल ऑफ हेअर बिलकुल तर हो आणि हे कसे असतात हे विस्पी असतात ठीक आहे सो फर्स्ट वर्ड जो आता इंट्रोड्यूस होणार आहे जो येणार आहे बिलकुल ठीक आहे हे काही नावं आहेत बिलकुल याच्यात तुम्हाला क्लासिफिकेशन आणि ही जे नावा रहा है, है चारस नाव येणार आहे महत्वाचं हे चारच नाव घेणार आहोत बिलकुल फर्स्ट सांगतोय सिरच दुसरं एक असते क्युम्युलस त्याच्यानंतर महत्वाचा आहे वर्ड स्ट्रॅटस आणि त्याच्यानंतरचा महत्त्वाचा वर्ड जो असतो तो असतो निंबस ठीक आहे दीज आर वर्ड्स बिलकुल आणि या वर्डचं बिलकुल आपल्याला एक एक काम आहे बिलकुल सो so, हो जेव्हा जेव्हा तुम्हाला वर्ड इल सिरस बिलकुल समजून जायचं खूप पातळ केसांसारखे के ढगांबद्दल बोलत आहे इथे जेव्हा जेव्हा वर्ड इल बिलकुल क्युम्युलस तर समजून जायचं की इथे जवळपास कमीत कमी, कमी पफी क्लाउड पफी मीन्स फुगीर जे असे बाउल्स असतात किंवा कापूस कसा असतो बिलकुल फुगून ठेवलेला बिलकुल त्या प्रकारे बिलकुल पफी क्लाउडसारखं येईल ठीक आहे त्याला तुम्ही जवळपास पफी पण म्हणता आणि क्युम्युलस ओळखला जातो शब्द त्याच्या व्हर्टिकल डेव्हलपमेंटसाठी हा हेअर आहे हा हॉरिझॉन्टली डेव्हलप होईल पण क्युम्युलस ओळखला जाईल त्याच्या व्हर्टिकल डेव्हलपमेंटसाठी बिलकुल सगळ्यात महत्वाचा बिलकुल जो आहे बिलकुल तो याच्या व्यतिरिक्त अजून एक वर्ड असतो जो आय थिंक इथे ॲडने केलेला आहे पण तरी करून टाकतो दिस इज युअर अल्टो हे वर्ड नंतर अरेंज करून देतो आता फक्त वर्डचं सा नाव सांगतो आहे आणि तुम्ही पण सगळं झाल्यानंतर बुक दिल्याच्या नंतरही तुमच्याजवळ जरी बुक आहे त्याचा वर्ड जरी आला त्याचं मिनिंग एकदम मराठी आणि हिंदीत चेक करा तेव्हाच ही आयडिया लक्षात राहू शकते नैतन गडबड म्हणजे नेक्स्ट इज स्ट्रॅटस नावातच स्ट्रॅटो आहे मीन्स इथे लेअरबद्दल सांगत आहे म्हणजे जे काही तुमचे क्लाउड वगैरे आहे हे लेअर्ड बाय लेअर्ड बिलकुल इथे अरेंज होत आहेत असं सांगत आहे म्हणजे ही जी लेअरिंग आहे दिज लेअरिंग मस्ट बी िंग मस्ट बी हॉरिझॉन्टल अँड नॉट टू मच व्हर्टिकल तर हो लेअर्स असतात लेअर्स एकमेकाच्या वरतीच असतात पण लेअर हॉरिझॉन्टल पण असतात हे खूप जास्त प्रमाणात व्हर्टिकल डेव्हलपमेंट करत नाही नियर अबाउट हे जी लेअरिंग असते बिलकुल ही हॉरिझॉन्टलच राहील बिलकुल ठीक आहे कारण नावातच कम बिलकुल स्ट्रॅटस वर्ड दिसतो आहे ठीक आहे नावातच स्ट्रॅटो आहे बिलकुल लॅटिनमध्ये स्ट्रॅटाचं शब्द किंवा स्ट्रॅटसचं शब्दाचं मिनिंगच लेअर शब्द होते लॅटिनमध्ये हा वर्ड बिलकुल ठीक आहे आणि याच्यानंतर जो असतो तो आहे अवर निंबस निंबस शब्दाचं मिनिंग आहे वायोलंट लॅटिन मध्ये जर म्हटलं तर याला रेन क्लाउड म्हणतात ठीक आहे यालाच म्हणतात वायोलंट रेन एकाच गोष्टी दोन दोन ऑबस्ली तीन तीन हे ऑबियसली दिस आर युअर इंग्लिश टर्म युअर लॅटिन टर्म्स ठीक आहे रेनी क्लाउड म्हणा किंवा व्हॉयंट रेन वॉयलंट शब्द सांगत आहे so, की बाबा इथं साधंसुद्धा पाणी नाही पडणार आहे ठीक आहे तो स्टॉम्स वगैरे सगळ्या गोष्टी इथे बिलकुल ॲड राहणार आहेत बिलकुल ठीक आहे हे होणारच आहे सो जेव्हा तुम्ही गोष्ट करता निंबसची निंबस तुम्हाला रेनी क्लाउड हे रेनी क्लाउड पण लाईक सारखे बिलकुल एलिव्हेटेड असतात उंचीवर असतात जेव्हा हॉर्वर्डनी हे सगळं काही केलं तर हॉर्वर्डनी जे क्लासिफिकेशन केलं होतं दहाचं दहा बा टाईपचे आपल्याकडे कमीत कमी Uh, मी पुन्हा नाव याच्यासाठी मुद्दाहून सांगतो तुम्हाला कळलं पाहिजे कन्फ्युज कुठे कारण जर शब्द जर त्यांनी एखाद्या क्वेश्चनमध्ये जर विचारताना चुकवलं नावात होते लक्षात ठेवा दोन क्लासिफिकेशन सांगतो एक लुक हॉवर्डचं क्लासिफिकेशन दुसरं हे क्लासिफिकेशन होतं आपलं जवळपास जर समजा तुम्ही वन सांग तर दिस इज फ्रॉम एटीन नॉट थ्री आणि जे दुसरं क्लासिफिकेशन मी तुम्हाला सांगतोय दिस इज फ्रॉम एटीन एटी सेवन बाय आय थिंक दोन होते पण मला एक नाव आठवते ऍबर क्रोम्बी ऍबर क्रोम्बी ठीक आहे याच्याबद्दल ते एक अजून असते हिल्डर ब्रँडसन म्हणून आहे बिलकुल ठीक आहे यांनी लुक हॉर्वर्डच क्लासिफिकेशन नवीन समोर नंतर एटीन एटी मध्ये चांगल्या प्रकारे डेव्हलप केला लुक ने पण सांगितलं की दहाच टाईप आहेत यांनी पण तेच दहा टाईप बिलकुल सांगितले आहे पण दोघांचं अरेंजमेंट वेगळं होतं समजून घ्या लुक हार्वर्डचं जे क्लासिफिकेशन होतं हे होतं ऑन द बेसिस ऑफ क्लाउडचे फॉर्म ठीक आहे किंवा हे जे क्लासिफिकेशन होतं हे होतं ऑन द बेसिस ऑफ नेम कारण दोन्ही गोष्टीमध्ये चेंज आहे होऊ शकते की तुमच्याकडे जो डाटा असेल तो फक्त लुक हार्डवर्डचा राहील बिलकुल ठीक आहे सो बेसिकली आपल्याकडे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत दोन वेगवेगळे क्लासिफिकेशन आहे पण दोघांचं मिनिंग एकच राहणार आहे एक जे क्लासिफिकेशन करण्यात आलं आहे बिलकुल ते करण्यात आलं होतं त्याच्या शेप किंवा जेव्हा लुक हार्डवर्डनी केलं ते त्याच्या शेप ठीक आहे शेप आणि नेमवर केलेलं आहे त्याच्या आकारावर आणि नावावर क्लासिफिकेशन केलं ज्याच्यामध्ये त्यांनी नाव ऑबियसली एकच राहिले पण त्याच्यामध्ये अजून पुन्हा सब टाईप करून टोटल दहा येऊन गेले ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा सगळ्यात पहिला तो घेतो सिरस त्याच्यामध्ये सांगतात की दोन नंबर क्युम्युलस क्युम्युलस नंतर ते सांगतात स्ट्रॅटस आणि स्ट्रॅटस नंतर ते सांगतात निंबस या चार आणि या चारमध्ये अजून समोर जाऊन मग सगळ्या गोष्टी ऍक्च्युली यांनी डिवाइड केल्या बिलकुल सगळ्या गोष्टी डिवाईड केल्या म्हणजे सगळ्या गोष्टी ऍक्च्युली अजून त्याच्यामध्ये नाव वगैरे सगळे सगळे बिलकुल यांनी ऍड करणं चालू करून दिले या चार याच्यामध्येच बिलकुल ठीक आहे या क्लासिफिकेशन मध्ये पण जर गोष्ट केली इथे अल्बर्ट क्रॉम्बीची तर अल्बर्ट क्रॉम्बीने बिलकुल हे जे क्लासिफिकेशन केलं होतं हे नाव किंवा त्याच्या आकारावरच्या बेसवर नव्हतं केलं यांनी जे क्लासिफिकेशन केलं होतं ते सिम्पली बिलकुल जे होतं हाईटवर होतं मीन्स अल्टिट्यूड वाईज उंचीवर कोण आहे खाली कोण आहे आणि मधात कोण राहील बिलकुल बस त्या नावावर केलं होतं बिलकुल ठीक आहे तर याच्यामध्ये ते म्हणतात की बाबा आपल्याकडे एक सिरस आहे त्याला म्हणतात ते सिरस एकाला म्हणतात सिरोस्ट्रॅटस आणि एकाला म्हणतात ते क्युम्युलो सिरस बिलकुल ठीक आहे क्युम्युलो सॉरी क्युमो सिरस सिरस असे तर हे झाले याच्यामध्ये त्यांनी अजून दोन ॲड करून टाकले या प्रकारे ते क्युम्युलसमध्ये पण ॲड करून टाकतात या प्रकारे ते अल्टोमध्ये पण ॲड करून टाकतात ठीक आहे ते हे नाव ॲक्च्युली त्यांनी सगळे ॲड केले आणि टोटल जे झाले होते ते होते टेन टाईप्स बिलकुल पण इथे अल्बर क्रोम्बेनी याच दहा क्लाउडला व्यवस्थित अरेंज केलं पण ते केलं होतं हे केलं होतं ऑन द बेसिस ऑफ शेप अँड नेम आणि अल्बर क्रोम्बेनी जे हेच क्लासिफिकेशन सांगितलं हेच अरेंज करून दिले पण ऑन द बेसिस ऑफ हाईट आणि हाईटमध्ये पण सांगितलं त्यांनी मग लो अल्टिट्यूड कमी उंचीवरचे मिडल अल्टिट्यूड मधातले आणि हाय अल्टिट्यूड सगळ्यात उंचीवरचे ढग आणि ज्याच्यात एक चौथा इंट्रोड्यूस केला जो व्हर्टिकल शब्द वापरला व्हर्टी म्हणजे एकदम बेस पासून तर एकदम उंचीपर्यंत बेस म्हणजे एकदम जमिनीला काय कधी टेकणार आहे पण म्हणजे एकच किलोमीटर जवळपास एकदम नाही टेकत तर अप टू द मेझो सॉरी ट्रोपो पॉझ पर्यंत ट्रोपो पॉज म्हणजे जवळपास अठरा किलोमीटरपर्यंत पर्यंत तो पॉज आहे ट्रोपो पॉजपर्यंत नाही ट्रोपो पॉस पर्यंत याची हाईट बिलकुल चढते बिलकुल या प्रकारे यांनी हाईट वाईज क्लासिफिकेशन केलं दिस इज द टू टाईप दोन वेगवेगळे बिलकुल नाव आपण सांगून दिले तुम्हाला की बाबा या या प्रकारचे नाव आहेत जर गोष्ट नावं केली तर हे जे की तुम्ही मी तुम्हाला चार सांगतो आहे याच्यात चारमध्ये चार जवळपास यांनी जे सांगितलं आणि समोर जाऊन हे क्लाउड्स किंवा हे दिस इज अगेन फोर आय एक दोन तीन आणि दिस इज युअर व्हर्टिकल क्लाउड बिलकुल ठीक आहे सो वी हॅव लो क्लाउड्स किंवा लो अल्टिट्यूड क्लाउड मिडल अल्टिट्यूड क्लाउड अँड हाय अल्टिट्यूड क्लाउड आफ्टर दॅट वी हॅव दी ओनली तुम्ही सांगू शकता की व्हर्टिकल डेव्हलपमेंट होते त्या क्लाउडचे सो so, हो या क्लाउडचे नाव आहेत आणि या क्लाउडला आपण अरेंज करतो कसं अरेंज करतो तर मी तुम्हाला डायरेक्ट नाव पण लिहून देतो ठीक आहे किंवा नावापेक्षा आपल्याकडे एक इमेज आहे जे काल तुमच्यासाठी अगोदरच काउंट ठेवून दिली होती इमेजेस रेडी आहे त्यामुळे तुम्हाला इमेजेस दाखव देतो डायरेक्ट ठीक आहे तीच इमेजचे मी तुम्हाला पाठवून पण देईल कालच तुमच्यासाठी सगळं मटेरियल काढून ठेवून दिलेलं आहे ठीक आहे बघून घ्या सो यू कॅन सी हिअर डायरेक्टली की बाबा जे काही क्लासिफिकेशन व्यवस्थित आपल्याला दिसत आहे हे क्लासिफिकेशन कसं आहे बघा ठीक आहे हे नंतरचं क्लासिफिकेशन आहे नंतरचं म्हणजे दिस इज नॉट लुक लुक हॉर्वर्डचं क्लासिफिकेशन नाही लुक हॉर्डवर्ड बघता याच्या अंदरचे जे नाव आहेत बिलकुल त्यांना क्लासिफाय केलं आहे हे नाव याचा आकार सिरस हा आकार कशा प्रकारे राहील अल्टो शब्दावर तर बिलकुल नव्हतं केलं क्युम्युलस हा आकार कसा शब्द क्युम्युलस कसं राहील स्ट्रॅटस कसं राहील हा जो शेप होता तर ल्युकनी शेपच्या बेसवर क्लासिफिकेशन केलं मी याच्यासाठी पुन्हा पुन्हा ह्या गोष्टी सांगतो आहे बऱ्याच वेळा कन्फ्यूज करून टाकतात आणि नेमकं का विचारायचं काय बिलकुल मग प्रश्नात काय आणि आपण भलतीकडे जातो आपल्याला वाटतं की क्लाउड म्हणजे क्लाउड असते इंटरनेटवर जा एवढे सारे क्लाउड्स आपले बिलकुल की ज्याच्यापैकी अर्थात क्लाउड्स आपल्याला कधी कामही नाही आहे बिलकुल दाखवून पण देतो कारण तुमचं कन्फ्युजन कधीच नाही झालं पाहिजे चुकून आणि त्याच्यातही ठीक आहे बाकी एखादा डाटा असेल तर ठीक चुकूनही विकिपीडियातच एंट्री होऊ नका विकिपीडिया जर एंटर झाले तर मग सत्यानाच आहे सीएसआर राहिला दाखवून त्याचं कारण पण सांगून देतो तुम्हाला जर चुकून विकिपीडियात एंटर झाले किंवा एखाद्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या बुकचा जर तुम्ही जर किंवा वेबसाईटचा एखादा डाटा घेतला मग सत्यानं कारण त्याचा आपल्याशी काही संबंध नाही मी एक ने दहा दहा वेळा सांगतो ठीक आहे सिव्हिल सर्व्हिसेसच्या कुठल्याही वेबसाईटचा किंवा कुठलाही जर तुम्ही रेफर करत असाल त्याचा सी काही दूरदूरपर्यंत संबंध नाही कारण ते लोक प्युअर जिओग्राफी फॉलो करतात की जे फक्त त्यांच्यासाठी कामाचं आहे ऑब्व्हियसली कामाचं आहे ते त्यांच्या ठीक आहे त्याचा आपल्या सायन्सची काही संबंध राहणार नाही एवढा चार्ट बिलकुल आणि एवढं मोठं क्लासिफिकेशन आपल्याला मी पहिले सांगितलं लुक हार्डवर्ड हा एकटा पर्सन नाही आहे बिलकुल आणि क्लासिफिकेशन असे दहाच्या वरती जसं सायन्स फिफ्टी प्लस क्लासिफिकेशन आपल्याकडे लिस्ट आहे पन्नास जणांची असं नाही की फक्त तोंडाने सांगतोय की बाबा पन्नास आहे एक एक जणाचे नाव असायत आणि इयर वाईज बिलकुल आपल्याकडे लिस्ट आहे त्याचप्रमाणे बिलकुल इथे पण मोर दॅन टेन वेगवेगळे क्लासिफिकेशन ज्याच्यापैकी तुम्हाला इथे एक दिसतो बिलकुल क्लाऊड आयडेंटिफिकेशन क्लासिकेशन थ्रू आउट द होमोस्फियर ठीक आहे इथे नाव वगैरे दिसत आहे मग याच्यामध्ये कम्प्लीट हे वा स्ट्रॅटिफॉर्म नंतर सिरीफॉर्म स्ट्रॅटो क्युम्युलस याच्यात वेगवेगळे नावं हे जे क्युम्युलस कंजेस्टस या नावाचं आपला क्लाउड आपल्याकडे सध्या नाही आहे ना आपण घेतोय बिलकुल क्युम्युलस ह्युम्युलस किंवा फ्रॅक्टस आता फ्रॅक्टस बद्दल सांगतो फ्रॅक्टस इज नथिंग बट आर जस्ट टर्न हे मुद्दामून इथं ऑफ ऑर मधून टाकलेला आहे तर हा चार्ट आपल्याकडे ॲक्च्युली ऑलरेडी असतो बिलकुल ठीक आहे पण कधी त्याला इंट्रोड्यूस नाही केला जातो वाटलं आज सांगून देतो ठीक आहे लाईक हा जो फॅक्टर शब्द आला हा आला कुठून सगळे हे पण सांगतो इथे जे तुम्हाला क्लासिफिकेशन दिसत आहे बिलकुल हे बघा हे थ्री ए थ्री बी टू बी बिलकुल असं प्रकारचं आपण करत नाही बिलकुल ठीक आहे नंतर ऑब्व्हिअसली इथं काय सांगितलं व्हेरी हाय लेवल फॉर्म हाय लेवल फॉर्म या प्रकारे बघा हे जे की तुम्हाला नाव वगैरे हे एक्स्ट्रा दिसून राहिले एवढं मोठं क्लासिफिकेशन आपल्याला नाही आहे पहिली गोष्ट स्पेसिसमध्ये जर जासाल हे बघा एवढे मोठे क्लाउड्स नाही आहे आपल्याला रियालिटीमध्ये फॉर मेट्रोलॉजी फॉर जिओग्राफर्स ऑब्विसली एवढे हे सगळे सगळे नाव हे क्लाउडच आहे एक एक नाव हे क्लाउड चिंटस मदर क्लाउड म्युटेटस मदर क्लाउड ऍक्सेसरी क्लाउड दीज आर ऑल क्लाउड्स अँड दी टाइप्स ऑफ क्लाउड्स आता इथे नाव म्हटलं विरगा आता विचारायला माहितच नाही की विरगा ऍक्च्युअली काय असते ठीक आहे विरगा इज बाबा तुमचं प्रेसिपिटेशन जर जमिनीवर होतच नसेल तर सिम्पली युअर विरगा ठीक आहे हे बरेच वेळा येते हे आपल्या पण नॉर्मल क्लासिफिकेशन मध्ये येणार आहे वेगळं द्यायची ऍक्च्युली गरज नाही टर्म आहे बिलकुल सो so, एवढं मोठं जर क्लासिफिकेशन जर तुम्ही करत बसता बघा पूर्ण पूर्ण दीज आर स्पेसिस एकेका क्लासिफिकेशनच्या स्पेसिस बिलकुल आहे एवढं आपल्याला नाही आहे म्हणून म्हणतो कधी विकिपीडियावर एक तर भरोसा ठेवायचा नाही हे कंटेंट आपलं नाही आहे एवढं मोठं आपल्याला करायचं नाही आहे एवढं कधी नेट सीरएसआर वाल्यांनी विचारलेलं नाही आहे बिलकुल हे सिव्हिल सर्व्हिसेस वाल्यांसाठी राहू द्या याचा आपल्याशी काही संबंध नाही राहणार आहे बिलकुल ठीक आहे आपल्याला एवढंच करायचं आणि एवढं करायचं एवढं टोटल डिटेल मध्ये करायचं आहे जे जे तुम्हाला मी क्लासिफिकेशन सांगितलं या क्लासिफिकेशन नंतर ऑब्व्हिअसली आपण चार मेन क्लासिफिकेशन केलेलं आहे बिलकुल हे जे चार क्लासिफिकेशन केले आहे मेन नंतर हे याच्या नंतर केलेलं आहे बिलकुल लुकच्या नंतरच जे आपण सांगतो की बाबा एटीन एटी सेव्हन मध्ये क्रोम्बी आणि हिडल स्ट्रोमसन बिलकुल एक क्लासिफिकेशन केलेलं आहे हे क्लासिफिकेशन ऍक्च्युअली ओरिजिनली हॉर्वर्ड ओरिजनल सिस्टम आहे पण याला खूप चांगल्या प्रकारे बिलकुल हाईट अरेंज केलेलं आहे हाइट वाइज सांगितलेलं आहे मेजर क्लाउड ग्रुप्स अँड देयर टाईप्स बट इट इज हाइट वाइज खूप जास्त उंचीवर कोणच्या कोणते पा ढग आहे हे तीन ढगर आहेत बिलकुल मधात कुठले ढगर आहेत हे अल्टो 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 शब्दाचं मिनिंग आहे मिडल अल्टो अल्टो वर्डचं मिनिंग आहे मिडल मधात असणे बिलकुल जसं मेजो शब्दाचं मिनिंग आहे मिडल तसं अल्टो शब्दाचं मिनिंग आहे मिडल मिडल स्ट्रॅटस शब्दाचं स्ट्रॅटो क्युम्युलर शब्दाचा मिनिंग सांगितलं तुम्हाला लो क्लाउड म्हणजे खूप कमी जमिनीच्या जवळ राहणार आहे बिलकुल एकदम जमिनीवर नाही पण हाईट वाईज कमी आणि हे ते ढग आहेत बिलकुल जे व्हर्टिकल डेव्हलपमेंट दाखल या प्रकारे हा चौथा वाला ॲड केलेला आहे पण हेच जर तुम्ही जर डी एस बक... बक... लालचं बुक बघसाल तर डीएस लालमध्ये ॲक्च्युली यांनी फोर्थ केलाच नाही आहे यांनी काय केलं आहे क्युम्युलो लिंबस लोमध्ये टाकून दिला हा जो क्युम्युलो लिंबस आणि क्युम्युलस आहे हा क्युम्युलो लिंबस आणि क्यम्युल हे दोन्ही बिलकुल लोमध्ये टाकून दिले अरे शक्यतरी एक लो मध्ये येणं बिलकुल हे लो पासून तर खूप वरती हाईट व्हर्टिकली आता येणार आहेत बिलकुल ठीक आहे तरीही ऑथर ही गोष्टच ही चूक ल्यूकची नाही आहे ही चूक आहे डी एस लाल काका यांची कन्सेप्ट वाचत नाही डायरेक्ट फक्त पैशासाठी बुक छापायचे असतात बिलकुल माहीत नाही ओरिजिनल रिसर्च पेपर वाचत नाही बिलकुल काहीच फक्त काळायचं आहे म्हणून काढायचं आहे बिलकुल पण काय करणार आता लँग्वेज इज वापरले ठीक आहे वाचून घ्या आता ठीक आहे म्हणून आपण कोणीही तुम्हाला हेच सांगणार आहे काय की बाबा स्टार्टिंगमध्ये तेच आहे पण जर याचं जर मिनिंग वाचले तर ह्या दोन गोष्टी व्हर्टिकल शब्द या व्हर्टिकलची कधी हाईट जर वाचली तुम्ही किती हाईट आहे ठीक आहे मी तुम्हाला इथंच सांगितलं वन किलोमीटर टू राऊंड एटीन किलोमीटर हा भाऊ हो तो दूर लो इथंच गायब होऊन जाते ठीक आहे दोन किलोमीटरवरच गायब होऊन जाणार आहे बिलकुल जास्त हे नाही मग आता गोष्ट आली की कि किलोमीटर किंवा किती तर आता पहिली महत्वाची गोष्ट आहे की नेमकं कोणता क्लाऊड आता नाव तर ना हो तो तुम्हाला सांगितलंय बिलकुल तर कोणता क्लाउड नेमकं कुठे असतो त्याच्यापैकी अगोदर इथे जे तुम्हाला नाव हो दिसतं त्याच्या बेसवर मी सांगतो ठीक आहे सगळ्यात वरती जे क्लाउड असतात त्यांना म्हणतात सिरस किंवा ते सगळ्यात वरतीच असतात मधात जे क्लाउड असतात बिलकुल त्यांना म्हणतात अल्टो ते मधात राहतील ज्याच्या नावाच्या अगोदर अल्टो अल्टो आला समजून जायचं जा ते मधातल्या हाईटवरचे आहे खूप उंचीवरती जे क्लाउड आहे त्याच्या नावाच्या स्टार्टिंगमध्ये बिलकुल तुम्हाला सिरस सिरस शब्द सापडेल बिलकुल ठीक आहे आणि जे सगळ्यात खाली राहील ते स्ट्रॅटस स्ट्रॅटस राहील जे सगळ्यात खाली राहील बिलकुल ते स्ट्रॅटस स्ट्रॅटस राहणार आहे बिलकुल त्यांना लो म्हटलं हे तीन शब्द तुम्हाला समजले पाहिजे दिस इज कमी हाईटवरचे मधातल्या हाईटवरचे आणि एकदम सगळ्यात वरचीवरचे बिलकुल ठीक आहे जमिनीपासूनची जर मी गोष्ट केली तर एक्झॅक्ट आता तुम्हाला डाटा पण लागतं जमिनीपासून वरतं म्हणजे एक्झॅक्ट किती वरती बिलकुल फिटमध्ये पण लागतं मीटरमध्ये पण लागते बिलकुल तो हो ठीक आहे तुमच्याकडे दोन्ही डाटा देऊन देतो आय थिंक डी डीएसएलआल मध्ये तो डायरेक्ट चार्ट नाही आहे बिलकुल दिलेला पण आपल्याकडे सगळं काही तुमच्यासाठी कालच रेडी करून ठेवून दिलेलं आहे आपल्याकडे चार्ट पण आहे सगळं काही आहे तुम्हाला चार्ट पण दाखवून देतो ठीक आहे सो वी हॅव मेन थ्री चौथा याच्यासाठी ऍड नाही केला कारण चौथा तर खालून वरपर्यंतच राहणार आहे बिलकुल ठीक आहे so, या सो याच्यामध्ये क्लिअर दिसत तुम्ही लो म्हणता लो मध्ये इथं एस फॉर स्ट्रॅटस स्ट्रॅटो क्युम्युलस निम्बो स्ट्रॅटस so, स्ट्रॅटस स्ट्रॅटस शब्द आला स्ट्रॅटस शब्द आला स्ट्रॅटा मीन्स लेअर समजून जायचं जमिनीपासून खूप कमी अंतरावरचे कमी हाईटवरचे ढग आहेत हे अल्टो शब्द आला अल्टो अल्टो मधातले ढग आहेत ए दिस इज अल्टोस्ट्रॅटस अल्टो क्युम्युलस अल्टो अल्टो शब्द आला की थोड्या उंचीवरचे मधातले ढगा आणि सगळ्यात वरचे आला तर हे सी 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 मीन्स सिर्रस केसांसारखे के। हे काही असं आहे एस ए सी ठीक आहे लो मिडल हाय याप्रमाणे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे याच्यासमोर काहीही सफिक्स लागो काही संबंध नाही सगळ्या गोष्टी इझी आहे बिलकुल काही एवढं काही हार्ड वगैरे नाही आहे तुम्हाला इथं आहे बिलकुल की ते हाईट पण दिली आहे फिटमध्ये पण आहे मीटरमध्ये पण आहे सगळ्याच्यात दिलेला आहे बिलकुल आता प्रॉब्लेम असते की ट्रॉपिकल रिजनमध्ये मिडल लॅटिट्यूडमध्ये आणि मध्ये ऑब्व्हियसली तुम्हाला पण कळते कारण ही गोष्ट आता क्लायमेटमध्ये हळूहळू तुमचं होत आहे बिलकुल टेम्परेचर वगैरेबद्दल बोलता तुम्ही की बाबा ढगा वेगवेगळे राहणारच आहे तुम्हाला पण करते इक्वेटरवर खूप जास्त प्रमाणात बिलकुल इव्हॅपोरेशन होऊ शकते खूप जास्त प्रमाणात हा रिजन वॉर्म राहू शकते तर ढगांची हाईट कशी राहणार आहे ऑब्व्हियसली बिलकुल कमी राहील की जास्त राहील जास्तच राहील पोलार रिजनवर ढगांची हेड जास्त राहणार का नाही राहणार बिलकुल कमी राहणार आहे बिलकुल मधातल्या लेवलवर कसं राहील मधातल्या लेवलवर मधात राहील बिलकुल ह्या ठीक आहे तर दिस इज युअर पोलार रिजन दिस इज युअर मिड लॅटिट्यूड रिजन मिड लॅटिट्यूड म्हणजे जवळपास तीस पासून तर साठ पर्यंत जे आपण कॉन्सिडर करतो किंवा सत्तर पर्यंत करतो ते मिड लॅटिट्यूड आणि त्याच्यानंतर दिस इज युअर मिड लॅटिट्यूड आणि हे असतात तुमच्या इक्वेटरवर तर लक्षात ठेवा असं इक्वेटरवर ढगांची हाईट सगळ्यात जास्तच राहणार आहे टेम्परेचर जास्त राहणार आहे ऑब्व्हियसली बिलकुल हे सगळ्यात जास्त गरम झाल्यानंतर बिलकुल ते अपलिफ्टमेंट खूप उंचपर्यंत होणारच आहे पोलारवर ते सगळ्यात कमी होणार आहे बिलकुल आणि मिडल लॅटिट्यूडवर त्याच्यापेक्षा कमी बघा हा उतार तुम्हाला इथं क्लिअर दिसतोय काहीच एवढं हे नाही पोलार ना मिडल लॅटिट्यूड नावातच मिडल आहे मदातच ठेवा इक्वेटर दिसली हाईट ठीक आहे इथे बघा हायरची जर गोष्ट केली तर किती उंचावर राहीन बिलकुल ट्रॉपिकल रिजन ट्रॉपिकल मीन्स ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनमध्ये मध्ये आता ट्रॉपिकल रीजन कुठून कुठं मला हे पण सांगायची गरज नाही पडले पाहिजे तुम्हाला इमेजेस वगैरे हो सगळं पाठवले हो बिलकुल ठीक आहे जवळपास वीस हजार ते सहा साठ हजार फूट पर्यंत उंचीवर इथे राहते आता फिट नाही पाहिजे तर मीटर घ्या सहा हजार, हजार ते अठरा हजार मीटर पर्यंत इथे राहते मीटर नाही पाहिजे तर किलोमीटर घ्या सहा हजार म्हणजे सहा किलोमीटर ते अठरा किलोमीटर तुम्हाला हाईट अगोदर सांगितली मी हे अठरा किलोमीटर काय माहिती आहे का हे अठरा किलोमीटर आहे बिलकुल ट्रोपो पॉज ठीक so, आहे सो अठरा किलोमीटर पर्यंत जर असेल सगळ्यात उंचीवरचे तर ते असतात तुमचे हे सिर्रस आणि बेस पास। है है? बर है है। पासून हे वरतच असतात तिथे वरतेच ठीक आहे बरं हे रेंज आहे हे सहा किलोमीटर पासून तर अठरा पर्यंतची रेंज आहे ठीक आहे सहा पासून तर अठरा ते सहा वारी वर्षात ते सात वरी ते या प्रकारे बिलकुल इथे साईडने मी काढून दाखवतो हो दा वाटल्यास ठीक आहे जमिनीपासून वाटल्यास इथे सांगतो जे लो असले असतात लोवाले कोणते असतात स्ट्रॅटस स्ट्रॅटस नावाला की समजून याचे कमी उंच कमी म्हणजे किती सरफेसवरून जवळपास दोन किलोमीटरपर्यंत मग तो सर्फेसवरून कधी कधी एक किलोमीटरवर येते येते बरेच वेळा येते बिलकुल ठीक आहे बरेच वेळा एक किलोमीटरवर पण येणार आहे आणि एक किलोमीटरपेक्षा खाली पण येणार आहे दीड किलोमीटर आणि दोन किलोमीटरपर्यंतच याची हाईट असते याच्यावरती हे ढग नाही सापडत बिलकुल नाही सापडत बिलकुल ठीक आहे कसंच नाही ठीक आहे याच्यावरती किलोमीटरच्या भाषेमध्ये तुम्हाला मीटर आणि फिट पाहिजे तर इथे मीटर आणि फिट आहे ओके त्याच्यावरती म्हटलं तर आपण म्हणतो मिडल लॅटिट्यूड मिडल क्लाउड मिडल म्हणजे शब्द अल्टो अल्टो शब्द आला मिडल मधातले बिलकुल मधातल्या हाईटचे हे दोन किलोमीटर पासून तर जाईल आठ किलोमीटरपर्यंत ऍक्च्युली म्हणजे याची जे हाईट जे आहे बिलकुल ही जाते तुमची दोन किलोमीटर पासून तर आठ किलोमीटरपर्यंत हे चार किलोमीटरवर राहू शकतात तीन किलोमीटरवर राहू शकतात पाचवरी सहावरी सात वरी बिलकुल याच्या थोडंसं याच्या डिप्लेशनमध्ये सहा किलोमीटर पासून तर वर तर अठरा किलोमीटरपर्यंत जे ढग राहतात त्यांना आपण हाय क्लाउड म्हणतो वरती एकदम आहे तर त्याला सिरस म्हणायचं शब्द संपला याच्यानंतर जे एक्स्ट्रा वर्ड लागणार आहे ते नंतर लो आपण बिलकुल ठीक आहे या प्रकारे हाईट वाईस पहिले माहीत पाहिजे फक्त गोष्ट आहे की तुम्हाला कशात तुम्हाला ज्याच्यात इझी वाटन तुम्ही ते लक्षात ठेवा तुम्हाला फिट लक्षात वाटते फिट लक्षात ठेवा मीटर लक्षात येते मीटर लक्षात ठेवा ज्याच्यात तुम्ही कम्फर्टेबल आहात तुम्हाला जर किलोमीटर जर कम्फर्टेबल वाटते तुम्ही किलोमीटरमध्ये लक्षात ठेवा जर तुम्हाला कन्वर्जनमध्ये काही कन्फ्युजन असेल आणि तुम्ही कन्वर्जन व्यवस्थित किंवा लक्षात ठेवू शकता तर तुम्हाला त्याच्यानुसार हा चार्ट तुम्हाल तुम्हाला व्यवस्थित पाठवून देतो हे बाकीची गोष्टी हे तेवढे पाठ ठेवायची गरज नाही या शब्दातच तुम्हाला इथे क्लिअर करतो आहे की बाबा इथे हा साठ हजार फूटवर आहे इथे किती आहे त्रेचाळ हजार मिडल लॅटिट्यूड आणि हा त्रेचाळ हा किती आहे सव्वीसवर हाय क्लाउड इक्वेटोरियल रिजनवर हाय क्लाउड इक्वेटरी रिजनवर साठ हजार फुटावर जाते साठ हजार फुटर म्हणजे अठरा हजार मीटर अठरा हजार मीटर म्हणजे अठरा किलोमीटरपर्यंत उंचीवर असतात मिडल लॅटिट्यूडवर यांचीच उंची तेरा किलोमीटर होते पोलरवर यांचीच उंची आठ किलोमीटर होते हाय बिलकुल ठीक आहे सो लॅटिट्युडूनल वाईज लॅटिट्युडूनल वाईज पण बिलकुल तुमचे क्लाउड्स जे आहे हाइट वाइज तर आपण केलेच आहे पण एकच गोष्ट लॅटिट्यूडन वाईज पण बिलकुल ऑब्व्हिअसली चेंज होणार आहे रिझन आहे टेम्परेचर आणि सर्फेशियल टेम्परेचर सो हा चार्ट पाठवून देतो कारण हा चार्ट नाही आहे पहिले हा माहीत पाहिजे असतो बिलकुल नेमकं काय कुठे कसं क्लासिफिकेशन होत आहे ठीक आहे कारण एक्झॅक्टली कीवर्ड्स वगैरे पाहिजे असतात आता सगळ्यात मोठं सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आता तुम्ही काही नाव सांगितले आपण सगळ्यात बेसवर जो असतो त्याचं नाव नेहमी स्टार्ट होईन बाबा स्टार्ट किंवा त्याच्या नावात नेहमी एक शब्द राहीन तो राईन स्ट्रॅटस 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 मदतल्याचा जो राहील त्याच्या नावात राहील अल्टो अल्टो आणि सगळ्यात वरचा राहीन त्याच्या नावात राहीन सिरस सिरस शब्द बिलकुल ठीक आहे पण हे तर हाईट वाईज क्लासिफिकेशन केले त्याच्या व्यतिरिक्त काय महत्त्वाचं पॅरामीटर किंवा कॅरेक्टर आहे बिलकुल जे ज्याचा महत्त्व आपल्याला घ्यायचं आहे मीन्स फॉर एक्झाम्पल जिओलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह मी बिलकुल कुठले असे पॅरामीटर किंवा कन्स्टिट्युएन्ट आहे जे ज्याचं स्टडी किंवा ज्याचं रिलेशन आपल्याला कधी ना कधी भविष्यात सांगायचं आहे तर ते सगळ्यात पहिले जे राहील हाईट दुसरं जे राहील एक्सपान्शन कुठलं ढग जास्त एक्सपांड होतोय कुठला कमी होतोय कुठला कमीच आहे कुठला खूप दूरपर्यंत एक्सपांड होतोय ठीक आहे थर्ड डेन्सिटी कुठले क्लाउड्स खूप जास्त डेन्स आहेत कुठले क्लाउड कमी डेन्स आहे फोर्थ ट्रान्सपरन्सी जे क्लाउड कमी ट्रान्सपरंट असतात कमी ट्रान्सपरंट मीन्स ओपॅक ट्रान्सपरन्स जास्त असते म्हणजे डायरेक्ट ट्रान्सफरंट यूवी रेज बिलकुल खाली जमिनीवर येऊन जाईल ठीक आहे जो माणूस असेल तर डुरू बोलून बिलकुल बरं होऊन जाईल जर कमी ट्रान्सफरन्स म्हणून सांगतो ओपॅक ओपॅक शब्दाचं मीन्स तो पुन्हा काळा ढग आहे पाऊस येतांना वरती काळे काळे ढग दिसतात जिथं सन रेज किंवा सनचा एक रे पण भर दुपारी जरी काळे काळे ढग आले तर बिलकुल सन रेज खाली येऊ देत नाही तर हे काही पॅरामीटर आहे की ज्याच्यावर आपल्याला प्रत्येक वेळेस लक्ष द्यायचे याच्या व्यतिरिक्त एक अजून गोष्ट असते ते असे हॅलो ही सांगतो याच्या विरता अजून गोष्ट असते कारण आपल्याला याच्या वाईस जायचं आहे जिओग्राफी वाईज आपण जातो झालं जा मग बिलकुल ठीक आहे देन शॅडो असते कम्पोजिशन असते कलर असते स्काय अपिरन्स असते ऍक्च्युली याचा खूप चार्ट असतो हा चार्ट जे ऑफलाईनच्या बॅचेस आहे त्या ऑफलाईनच्या बॅचेसमध्ये सगळ्या ऍक्च्युली आम्ही अगोदर रेडी केलेला आहे आताही रेडी आहे ऑनलाईन मध्ये तुम्हाला द्यावं लागेल करून जे आपलं गुगल शीट आहे हा बरेच जणचे ज्यांचे गुगल शीट नाही ओपन झाले त्यांचे मी करून दिलेले आहे फक्त एकदा क्रॉस चेक करा नसेल झालं तर पुन्हा सांगा तुमच्या मेलचा काहीतरी प्रॉब्लेम होता बऱ्याच जणांनी सांगितलं मला की बाबा गुगल शीट्सच्या याचे मेल्स नाही आले जीमेलवर कुठला मेल नाही आला तर मी चेक केला तो त्यांचा मेलचा काहीतरी प्रॉब्लेम होता मला माहिती नाही काय प्रॉब्लेम होता पण मी पुन्हा रिएंटर सेम नावाने केलं तर झालं ते सॉल्व्ह झालं काय असा काही इशू नंतर आला नाही बिलकुल ठीक आहे सो स्टार्ट करू याच्यामध्ये की हे सगळे काही आता नाव वगैरे सांगितले तुम्हाला हे सांगितलं याच्यामध्ये जर काही जास्त काही जर विचारलंच तर एवढं विचारू शकते की जसं की मिनरलॉजीची स्टडी करण्यासाठी आपण त्याला मिनरलची स्टडी करतो तर आपण त्याला मिनरलॉजी म्हणतो रॉकची स्टडी करतो तर आपण त्याला पेट्रॅलॉजी म्हणतो त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही क्लाउडची स्टडी करता याला नेफॉलॉजी म्हणतात नेफॉलॉजी आणि आपण नेट सिअरच्या मध्ये याला एक शब्द वापरलेला आहे तो आहे अल्टरनेट या नेफॉलॉजीला शब्द आहे क्लाउड फिजिक्स ठीक आहे सो so, सीएस नेट च्या अर्थ सायन्सच्या सिलेबसमध्ये हा शब्द वापरला बिलकुल क्लाउड फिजिक्स तर क्लाउड फिजिक्स इज नथिंग बट नेफॉलॉजी म्हणजे क्लाउडचा अभ्यास करणे ठीक आहे ज्याप्रमाणे सॉइलचा अभ्यास करणाऱ्याला म्हणतात पेडॉलॉजिस्ट हे पण शब्द थोडे थोडे फार कारण कधी कधी नेफॉलॉजी असाच डायरेक्ट रँडमली बिलकुल वर्ड वगैरे वापरून टाकल बिलकुल ते ठीक आहे सो so, हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहे ह्या गोष्टी फक्त आपल्याला स्टार्टिंगबद्दल बिलकुल माहित पाहिजे बिलकुल ठीक आहे प्रत्येक गोष्टीच्या किंवा कुठले कुठले हाय क्लाउड कुठले कुठले हे माहीत पाहिजे लक्षात ठेवायचं सिरस मग सिरस सिरस शब्दासोबत जेव्हा येईल ते राहीन तुमचे हाय क्लाउड बिलकुल ठीक आहे वरती मी लिस्ट पण दिली आहे ओके सो सिरस आता सिरस शब्दासोबत जर समजा सिरो स्ट्रॅटस जर आलं सिरो स्ट्रॅटस सिरस पहिले लागला आहे का नाही तर समजून जसा हा हाय क्लाउडवर आहे या सिरो स्ट्रॅटसच्या ऐवजी जर सिरो सीर, क्युम्युलस आला सिरो लागला स्टार्टिंगमध्ये समजून जायचं हाय क्लाउड हा ठीक आहे शब्द बघा शब्द बघा हा जर अल्टो आला अल्टो मीन्स कधी मिडलचा याच्यात दोन येतात एक येतो स्ट्रॅटस अल्टो लागला स्टार्टिंगला समजून जायचा मिडल लेवलवरचा आहे दुसरा राहील अल्टो क्युम्युलस पुन्हा शब्द बघायचा अल्टो लागला ना याचा आपण नंतर बघू काय करायचं कसं ऍडिशन करायचं समजून जायचा मिडल लेव्हलचा आहे आता काय राहील ते सगळे राहील स्ट्रॅटो स्ट्रॅटो बिलकुल तर समजा स्ट्रॅटो वर्ड, वर्ड लागला तर त्याच्यासाठी येईल वर्ड स्ट्रॅटो क्युम्युलस समजून जायचा स्ट्रॅटो लागला वर्ड मीन्स कमी वरचा आहे आणि याच्या व्यतिरिक्त एक अजून येतो पण त्याचा स्ट्रॅटो वर लागतो बिलकुल दिस इज युअर निंबो स्ट्रॅटस आपण कमी हाईटवरचा बिलकुल सो so, दीज आर युअर हे आणि जे शेवटचे दोन असतात बिलकुल किती झाले एक दोन तीन चार पाच सहा बिलकुल हे याच्यामध्ये ऑबियसली हा सिरस एक स्वतःमध्ये एक सिरस राहतो ठीक आहे हा सिरस सात एक दोन तीन चार पाच छे सात एक आठ नऊ आणि दहा जे दोन राहिलेत दीज आर युअर एक असतो क्युम्युलस आणि एक असतो क्युम्युलो आणि निंबसचं कॉम्बिनेशन विच इज युअर क्यू म्यू लो निंबस जो सगळ्यात भयंकर वाला आहे तो हाय ठीक आहे प्रत्येकाचा आहे प्रत्येकाचे शॉर्ट फॉर्म्स आहेत बिलकुल सगळे सगळे ते बघून घेऊयात ओके अनुचा म्हणत आहे की क्युम्युलस आणि निंबसची हाईट किती असते बिलकुल तर क्युम्युलस आणि निंबस दोघांची जी हाईट बिलकुल सांगितलेली आहे ती दोन्ही कंडिशनमध्ये क्युम्युलस जो वर्ड म्हणतो तो ऑब्विस्ली तो थोडासा हायटेट येऊन जाईल दोन याच्यामध्ये हो ते डिवाइड होतोय आणि निंबस जो असतो बिलकुल शेवटी जो आपण निंबस वर्ड वापरलेला आहे बिलकुल हा कम्प्लिटली मिडलमध्ये येतो ठीक आहे व्हर्टिकल क्लाउड हो बिलकुल बिलकुल व्हर्टिकल क्लाउडमध्ये येतात ते पण सांगतो बिलकुल बरोबर आहे तुमचं ठीक आहे किंवा मी तुमच्याकडे डीएसआरचं बुक आहे मी आता माझ्याकडे डी एस एल आरचं बुक ते हार्ड ना, कॉपी नाही आहे पण मी बघतो तुमच्याकडे जे काल मी इमेजेस काढले होते त्याच्यापैकी एक इमेजेस पहिले देतो मी तुम्हाला म्हणजे पहिले नावं वाचून घेऊ वाटल्यास काय प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर बघू ओके okay, आय थिंक आता ठीक आहे सो so, आता क्लिअर आहे तुमच्यासमोर बरेचसे नावं आहेत ठीक आहे तुमच्याकडे पण बुक मी पाठवून दिलेली आहे तुम्ही ती पण घेऊ शकता या जी रिंग दिसत आहे का नाही सूर्याच्या भोवती ही जी रिंग आहे याला म्हणतात हॅलो एच ए एल ओ आणि कंपल्सरी की सूर्याच्या भोवतीच असते बरेच वेळा जर तुम्ही मोबाईल काढला रात्री फोटोग्राफी करण्याचा प्रयत्न केला तर ही मूनच्या भोवती पण असते तर याला म्हणतात एच ए एल ओ रिंग जी सूर्याच्या किंवा चंद्राच्या भोवतीत तयार होते पण काहीकच क्लाउड तयार करतात काही नाही करत इथे बघा रिंग नि तयार झाली असं अपियर्ड होते पण रिंग नि तयार झाली तर हा एक ना। जो एकदम सगळ्यात मोठा व्हर्टिकल क्लाउड आहे ना याच नाव आहे क्युम्युलोनिम्बस क्लाउड ज्याचा टॉप जो असतो हा नेमी फ्लॅट राहील दिस इज द म्हणून याला एनविल टॉप एनवीन एन ए एन व्ही आय एनविल म्हणजे तुमचं आयरन असते का नाही लोखंडाचं सोनार लोक ज्याच्यावर आपटून आपटून बिलकुल सोने चांदी बिलकुल जे काम करतात ज्याला आपण जुन्या काळात आयरन वगैरे म्हणतो बिलकुल आणि आयरनलाच म्हणतात एनविल ठीक आहे आयरनला त्यांनी बोललेलं आहे बिलकुल एनविल एनविल काय असते जस्ट तुमचं लोखंडाचा एक हेवी ब्लॉक असतो किंवा कधी कधी स्टीलचा लोखंडाचाच असतो आणि त्याचा फ्लॅट टॉप जो असतो नियर अबाउट बिलकुल फ्लॅट असतो दिस इज युअर एनविल मी ना इमेज पहिले दाखवून देतो तुम्हाला वाटल्यास त्याच्यासारखा कारण हे शब्द आहे जे येतात याचा टॉप पण फ्लॅट असतो आणि याचा बॉटम पण ऍक्च्युली नका हो हो करू कन्सिडर नका करू याचा बॉटम पण नियर अबाउट फ्लॅटच असतो बिलकुल सो so, टॉप पण फ्लॅट बॉटम पण फ्लॅट या कंडिशनमध्ये जो शब्द आहे बिलकुल दिस इज युअर म्हणून याला म्हणतात एनविल टॉप बिलकुल पण याचा बॉटम पण फ्लॅटच असतो हा एकमेव क्लाउड आहे जो थंड रिंग बिलकुल आणि रेन दोन्ही एक साथ करतो जिथे विजा कळकताना बिलकुल दिसल्या समजून जातो तो क्युम्युलोनिम्बस आहे पण फक्त भारी जोरदार फक्त पाऊस आहे बिलकुल तर बिलकुल तो निंबो स्टॅटस आहे मग फरक आहे दोन्ही याच्यामध्ये मग दोन्ही याच्यामध्ये फरक आहे दोन्ही याच्यामध्ये ठीक आहे जेव्हा विजा कडकडताना कर दिसल्या बिलकुल समजावून जातो हा इथे बिलकुल आणि जे हाईट तुमच्या बेस पासून स्टार्ट होते तर एकदम बिलकुल ट्रोपोपॉस पर्यंत म्हणजे जवळपास अठरा पर्यंत याची हाईट जाते या या बाकीच्यांची पण हाईट तेवढी जाते पण हा पासून एवढा वरती आहे वरती जे असतात केसांसारखे बिलकुल त्यांना म्हणतात सिरस 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 पण या तीन मध्ये फरक आहे इथे फक्त यांना हेअर लाइक म्हटलंय यामध्ये सिरोस्ट्रॅटस लागलाय सिरस आहे सिरस प्लस स्ट्रॅटस इज सिरोस्ट्रॅटस सिर केसांसारखेच आहे के पण केस कसे राहील अरेंजमेंट बिलकुल हेअर्स बिलकुल मीन्स ढग ते एका लेअरमध्ये राहील अरेंज तर त्याला तुम्ही फक्त सिरोस्ट्रॅटस म्हटलाय या सगळ्यामध्ये ते विचारतात काय कॉमन आहे काय नाही तर ऍक्च्युली आपल्याकडे सिरोस्ट्रॅटस सिरोक्युम्युलस आणि सिरोस्ट्रॅटस तिन्ही जे ढग आहेत बिलकुल हे हॅलोस तयार करतात दिस इज द मेन थिंग इथे हॅलोस तयार होत का है? नाही इथे हॅलोस तयार होत का है? नाही जर विचारलं तर सिरस 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 हे जे ढगा आहे यांची जी मेन प्रॉपर्टी आहे ते हॅलोस तयार करतात हॅलो काय सूर्याच्या किंवा चंद्राच्या भोवती जी रिंग कलरफुल कडा तयार होते बिलकुल त्याला म्हटल्या जाते हॅलो मी बघतो इंटरनेटवर एखादी इमेजेस वगैरे असेल तर दाखवण्याचा प्रयत्न करतोय जर असं आकाशात दिसलं हे रिअल फोटोज असतात बरेच वेळा तुमच्या मोबाईलमध्ये पण असं येते असं वाटतं की खूप भयंकर मोठा फिनोमिना दिस नॅचरल फिनोमिना रेग्युलर फिनॉमिना समजून जायचं की ज्या क्लाउडमुळे होत आहे ते क्लाउड खूप उंचीवर हो आहे किती उंचीवर माहिती आहे का आठ किलोमीटर पासून तर सोळा सॉरी अठरा किलोमीटरपर्यंत हाईटवर ते क्लाउड आहे ज्याच्यामुळे हा हॅलो ही रिंग तयार होत आहे बिलकुल आता या रिंगचं खूप डिटेलमध्ये पण फिनॉमिना असतो ज्याचा आपल्याशी काही सध्या संबंध नाही तुम्ही स्वतःच्या नॉलेज नॉलेजसाठी वाचू शकता एवढं काही विचारत नाही पण दोन्ही सांगतो हे हॅलोज की ही जी तुम्हाला रिंग दिसत आहे ऑबियस कलर दिसत आहे हे चंद्रामुळे पण तयार होते आणि हे सूर्यामुळे दोन्ही याच्यामुळे तयार होते बिलकुल असं नाही की फक्त सूर्यामुळेच किंवा फक्त सन हॅलोज नसते फक्त मून हॅलोज पण असतो बऱ्याच वेळा दिसते रात्रीच्या वेळेस पण दिसते जेव्हा ऑबियस रात्रीच्या वेळेस तेव्हा दिसतो जेव्हा चंद्र राहील बिलकुल डे टाईममध्ये जेव्हा तुमचं सूर्य वगैरे राहील त्या प्रकारे पण तुम्हाला हॅलोज दिसते पण हॅलोज दिसला तर समजून जायचं ज्या तुमच्या ज्याच्या ज्या क्लाउडमुळे दिसत आहे हे जे क्लाउड दिसत आहे मागे दिस क्लाउड आर नथिंग बट कॉल्ड ॲज युअर सिरस क्लाउड बिलकुल कारण हे कॅरेक्टर आहे की सिरस क्लाउड मुळेच फक्त हे दिसू शकते किंवा फॉर्म होऊ शकते हे हॅलोज बिलकुल बाकी इकडे खाली बिलकुल होऊ नाही शकत अल्टो अल्टो शब्द तुम्ही तेव्हा वापरता बिलकुल जेव्हा ते मधातल्या हाईटवर असतात बिलकुल अल्टो 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 शब्द शब्द आता एक शब्द येतोय क्युम्युलस तर पहिले सिम्पल क्युम्युलस सांगतो हा इथं क्युम्युलस आहे गोबीच्या फुलासारखा फुगून राहिलेला बिलकुल जो ढग असते त्याला म्हणतात क्युम्युलस शब्द याला म्हणतात प्लफी फुगीर आणि हा आयसोलेटेड असतो आयसोलेटेड म्हणजे पॅचेसमध्ये तुकड्यांमध्ये हा एक हा दुसरा याला कंबाईनली शब्द आहे तुकड्यां तुकड्यांमध्ये असणारे असे फुगीर ढग कापसांसारखे किंवा गोबीच्या फुलांसारखे त्याला म्हटलं गेला आहे बिलकुल वड क्युम्युलस प्लफी मग हा क्युम्युलस शब्द ज्याच्यासोबत लागला समजून जातो तो पण थोड्याफार प्रमाणात प्लफी होईल कुठे आहे क्युम्युलस हा इथे क्युम्युलस आहे अल्टो अल्टो मीन्स अल्टो शब्दाचं रिलेशन आहे हाईट सोबत की बाबा मधातल्या हाईटवर थोड्या थोड्या प्रमाणात प्लफी प्लफी पण दूर दूर असणे कनेक्टेड आहे का नाही कनेक्टेड आहे बिलकुल तर असे दूर दूर आयसोलेटेड असणे हे थोडेफार दूरून ऑबियसली जर तुम्ही झूम केलं तर हे पण डिस्कनेक्टेड पॅचेसमध्येच आहे बिलकुल मधात आणि पॅचेस आहे कशावरून कळत आहे दोन ढगांच्या मध्ये बिलकुल ब्ल्यू स्काय क्लिअर दिसत आहे इट इंडिकेट की मागचा ब्ल्यू कलर बिलकुल टोटल आर दिसतोय मीन्स तिथे पॅचेस आहे प्रेझेंट डिटॅच क्लाउड आहे अटॅच्ड क्लाउड नाही आहेत ते बिलकुल अल्टो शब्द फक्त हाईट बद्दल सांगतो अल्टोच्या सोबत जो शब्द लागलेला आहे तो महत्वाचा आहे आता इथे अल्टो शब्द आहे पण अल्टोच्या शब्द सोबत जो शब्द लागलाय तो स्ट्रॅटस आहे मीन्स मधातल्या हाईट वर लेअर्ड बाय लेअर्ड क्लाउड आहे आणि हे लेअ बाय लेअड क्लाउड मध्ये तुम्हाला कुठेही डिटॅचमेंट दिसते का नाही हा होमोजिनियस दिसतोय बिलकुल अजून कुठे क्युम्युल शब्द लागलाय हा इथे क्युम्युल शब्द लागलाय स्ट्रॅटस सोबत लेअर्स आहे पण ह्या पण जिथं जिथं क्युम्युले तिथं गॅप असलीच पाहिजे या क्लाउड मध्ये आणि या क्लाउडमध्ये कनेक्टिव्हिटी आहे का नाही मधात गॅप आहे बिलकुल ही इथे गॅप आहे बिलकुल मधात ठीक आहे अशी गॅप हे कॅरेक्टर आहे क्युम्युलस बिलकुल पण मध्ये मीन्स एक क्युम्युलसच्या वरती दुसरा क्युम्युलस लेअर्ड बाय लेअर क्युम्युलस बिलकुल असं जर असेल तर कम्प्लिटली त्याला असं नाव ठेवलेलं आहे कॉम्बिनेशन मध्ये पण हे कमी लेवलवरचे आहे ठीक आहे निंबसची जी गोष्ट केली होती निंबस आपण सांगितलं होतं ठीक आहे हे व्हर्टिकल क्लाउड आहे जसं सा अनुजांनी सांगितलं अनुजाचा बरोबर आहे हे व्हर्टिकल मध्ये येतात बिलकुल सो हे बघा हे एवढे व्हर्टिकल यांची हाईट जास्त दिसत आहे का स्टॅटो नाही दिसत आहे का नाही क्युम क्युम्युलसची दिसत आहे का नाही फक्त दोन असे ढग आहेत एक कुठला हा निंबस ज्याची व्हर्टिकल हाईट खूप जास्त आहे दुसरा क्युम्युलो निंबस ज्याची व्हर्टिकल हाईट खूप जास्त आहे बिलकुल बाकी कोणाचीही व्हर्टिकल हाईट बिलकुल तुम्हाला जास्त दिसणार नाही ओनली निंबस आणि क्युम्युलिंबस फक्त दोन शब्द बिलकुल तर हा निंबस शब्द शब्द निंबस या वर्डचं मिनिंग आहे व्हर्टिकली डेव्हलप्ड झालेले क्लाउड निंबस शब्दाचं मिनिंग आहे व्हर्टिकली डेव्हलप झालेले क्लाउड याला वरती आपण नाव पण दिलं आहे लॅटिनमध्ये जे नाव आपण आणलं आहे दिज आर युअर रेनी क्लाउड ठीक आहे लॅटिनवरून जे नाव वगैरे आले की बाबा पाऊस पडणारे जे क्लाउड आहे बिलकुल बाकी कुठून तरी पाऊस पाऊस वगैरे पडू राहिला का बिलकुल कुठूनच नाही पडू राहिला आहे याच्या व्यतिरिक्त जर गोष्ट केली तर वरचे जे क्लाउड आहे तुम्हाला पण माहिती आहे इथपर्यंत पर्यंत येणार ऑब्व्हिअसली इथं टेम्परेचर कसं राहणार एकदम कमी राहणार किती काल आपण घेतलाय मायनस फिफ्टी डिग्री सेल्सिअस असते इथं मायनस फिफ्टीज असते आता काही काही ठिकाणी इथं मायनस सेव्हन्टी पण दिलाय पण ऍक्च्युली मायनस सेव्हन्टीज असते मायनस फिफ्टीज असते ठीक आहे सो ऍट दॅट मायनस फिफ्टी डिग्री सेल्सिअस टेम्परेचर तुम्हाला पण कळतंय मायनस मध्ये आहे मीन्स इथं जे कॉम्बिनेशन ऑफ सिरस क्लाउड कॉम्बिनेशन ऑर कॉन्स्टिट्युंट ऑफ स्ट्रॅटस क्लाउड ऑर दी कॉम्बिनेशन ऑफ कॉन्स्टिट्युंट ऑफ सिरो क्युम्युलस क्लाउड तिघांमध्ये एक गोष्ट कॉमन राहणार आहे इथे बाबा आईसचे क्रिस्टल आईसचे क्रिस्टल आईसच्या क्रिस्टल पासून हे ढग बनलेले आहेत बिलकुल ढग आहेत बनतात आईसच्या क्रिस्टल्स नाही हे जे मधातले ढग आहेत इथे तर तुम्हाला आईसचे क्रिस्टल सापडणारच प्लस याच्यासोबत वॉटरचे ड्रॉपलेट्स लिक्विड ड्रॉपलेट पण असतात इथे असतात इथे आणि खालचे जे आहेत बाबा हे तर रेन पाऊसच पाडू राहिले ठीक आहे या प्रकारे हा क्लासिफिकेशन असतो जनरलाइज इलुस्ट्रेशन ऑफ बेसिक क्लाउड टाईप बेस्ड ऑन हाईट अबाऊ द सरफेस अँड व्हर्टिकल डेव्हलपमेंट तर हा अँड करून बिलकुल वेगळाच ऍडिशन करून टाकतात प्रत्येक वेळेस फ्युमिलोनिंबस आणि निंबस बिलकुल ठीक आहे काही कठीण नाही आहे इमेज जरी बघितली दोन वेळा पाहून जरी लिहिलं तरही बिलकुल पाठवून जाते काही असं कठीण नाही आहे बिलकुल जास्त काही विचारत नाही एखाद्या वेळेस जर विचारलं तर हेच विचारल की ज्या रिजनमध्ये जास्त प्रेसिपिटेशन होत नाही म्हणजे जा पाऊस जास्त वगैरे पडत नाही तर त्या नॅचरली तुम्ही आर्टिफिशियली रेन वॉटर रेन पाळता किंवा आर्टिफिशियली जर समजा तुम्ही ढग वगैरे तयार करून कंडेन्सेशन करून तिथं पाऊस पाळता त्याला आर्टिफिशियल कंडेन्सेशन म्हणतात किंवा आर्टिफिशियल रेन पण म्हणतो आपण तर अशा वेळेस याला एक टॉपिक येतो त्याला म्हणतात क्लाउड सीडिंग क्लाउड सीडिंग की नेमकं तुम्ही काय वरती फवारलं की ज्याच्यामुळे क्लाउड तयार झाले क्लाउड कंडेन्स झाले क्लाउड नव्हते तिथं क्लाउड नाही म्हणून पाऊस नाही पडला ठीक आहे आता सगळेच क्लाउड पाऊस पडत नाही अल्टो आणि हाय वाले सिरस हे पाऊस पाळत नाही पाऊस कोणते पाडतात निंबस आणि निंबस हे दोनच जे ढग आहेत हेच फक्त पाऊस वगैरे पाळतात बिलकुल ठीक आहे बाकीचे ढग पाऊस पाडणार नाही आता याच्यामध्ये जर विचारला कधी प्रश्न की बाबा असं नेमकं कुठलं आहे सॉरी असं नेमकं कुठला कुठली गोष्ट आहे की ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या एरियामध्ये पर्टिक्युलर आय थिंक बऱ्याचशा एरियामध्ये महाराष्ट्रामध्ये पण ही प्रॅक्टिस होते इन uh, पॉलिटिकल लेवलवर पण बिलकुल की जिकडे जिकडे पाण्याची कमतरता आहे तिकडे तिकडे आपण क्लाउड सीड करतो क्लाउड सीड करणे मीन्स की बाबा तुम्ही काही ना काही थ्रो करता आता काही थ्रो म्हणजे काय हा झाला आता नेटचा प्रश्न ठीक आहे कुठल्या इयरमध्ये फक्त एवढं वाचा आय थिंक हा दिस इज युअर नेटचा क्वेश्चन की क्लाउड सीडिंगसाठी आपण काय वापरतो ठीक आहे हे हँग होत आहे मी क्लोज करून पुन्हा चालू करतो तुमच्यासाठी दोन मिनटं ऑनलाईन रहा ओके क्लाउडची इमेज मी देतो पुन्हा तुम्हाला थांबा सो so, एखाद्या मध्ये ज्याला आपण वर्ड म्हणतो क्लाउड सीडिंग क्लाउड सीडिंग म्हणजे वरती एक केमिकल फवारल्याच्या नंतर कंडेन्सेशन होणे ढग तयार होणे आणि पाऊस पडणे ज्याला तुम्ही आर्टिफिशियल रेन वॉटर म्हणता बिलकुल हे तेव्हा होते जेव्हा तुम्ही सिल्वर आयोडाइड वरती फवारता हे तो सिल्वर आयोडाइड विल युजड ॲज अ क्लाउड सीडिंग एवढाच प्रश्न आलेला आहे नेट सीएसआर मध्ये कुठल्या इयर आलेला आहे एवढं फक्त बघा आन्सर तुम्हाला पहिले सांगून दिलाय ठीक आहे ज्यांच्याकडे पेपर नाही त्यांनी फक्त सांगा या, या वर्षाचे पेपर नाही आहेत बिलकुल तुम्हाला डायरेक्ट नाव वगैरे सगळं सांगून दिलेलं आहे इज युअर मला बघू द्या ऑनलाईन असं मी ऑनलाईन पण दाखवतो हो सिल्वर आयोडाइड फॉर क्लाउड सीडिंग हिअर इज हा आहे आपल्या नेटचा क्वेश्चन ठीक आहे दिस इज युअर क्लाउड साठी आपण जे वापरतो दिस इुअर सिल्वर आयोडाइड पण तरी विकिपीडियावर भरोसा नाही ठेवायचा दुसरं जे काही एखादं असेल बिलकुल ऑथेंटिकेटेड ते जे आर्टिकल्स आहे ते कुठले आयोड आर्टिकल्स वाचा हो इथे पण आहे क्लाउड साठी आपण सिल्वर आयोडायटच वापरतो बिलकुल ॲक्च्युअली तुम्ही सिल्वर आयोडायट बिलकुल थोडंसं मिक्स करून डायरेक्टच नाही फेकत थोड्या प्रमाणात मिक्स वगैरे हो करून आपण आकाशात फेकतो आणि त्याच्यामुळे ऑब्व्हिसली कंडेन्सेशन स्टार्ट होते बाकी जे आपण प्रोसेस आहे हे डायरेक्टच नसते थोडंसं मिश्रण वगैरे असते आणि त्याच्यानंतर आपण आर्टिफिशियल रेन वगैरे बिलकुल पाडू वगैरे शकतो किंवा याच प्रकारे करतो थोडस कॉस्टली जाते तर थोडं महागात पडते बिलकुल हे सगळं काही ठीक आहे तर हा प्रश्न आहे हा दिस इज युअर नेटचा क्वेश्चन आहे कुठल्या इयरचा मला माहिती नाही पण हो आहे फक्त मीन्स कारण इयर फक्त बघावं लागेल याच्यामध्ये हे सगळं काही तुम्हाला सांगितलं ठीक आहे आता थोडंसं वन बाय वन वन बाय वन बघून घेऊया ओके okay. स्टार्ट करू आता आपल्या मेन मेन पार्ट पासून मेन मेन पार्ट मीन्स एक एक एक, एक आणि नेमकं काय काय महत्वाचं आहे एक एक ढगांचे तुम्हाला आकाश कलर्ड इमेजेस कारण डी एस आलच्या बुकमध्ये इमेजेस व्यवस्थित नाही आहे हे मला पण मान्य आहे ठीक आहे सो so, छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुमच्यासाठी पहिलेच काउंट टाकल्या मी तीन चार वेगवेगळ्या बुकमधून बाबा क्लाउड आयडेंटिफिकेशन पहिले का सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट मी सांगितली तुम्हाला जर हॅलो दिसला हॅलो काय असते ती रिंग कशाभोवती सन आणि मून दोघांच्या पण भोवती ती रिंग दिसते तर समजून जायचं खूप हाय अल्टिट्यूडवरचे ढग आहेत हाय अल्टिट्यूडवरच्या ढगांचं नाव कशून चालू होते त्यांचं नाव चालू होतं सिरस या शब्दापासून तर समजून जायचं की बाबा ते खूप उंचीवरचे ढग आहे सिरस हा स्वतःमध्ये एक ढग आहे याच्या व्यतिरिक्त सिरसच्या सोबत दोन अजून नाव लागतात एक लागेल सिर्रो दुस तिसरा पण लागेल सिर्रो एक राहील सिरो क्युम्युलस सिरो इस हेअर लाईक क्युम्युलस तुम्हाला माहित आहे प्लफी गोबीच्या फुलासारखं फुगीर बिलकुल ठीक आहे सो so, या प्रकारे राहील बिलकुल पण तुम्ही जरा सिरस पण म्हणता तुम्ही गोबीच्या करून म्हणता म्हणतात ऍक्च्युली मध्ये हे थोडी या प्रमाणात राहतात मी तुम्हाला याची एक्झॅक्ट इमेज दाखवून देतो ठीक आहे आणि दुसरा राहतो सिररोस्ट्रॅक्टस पहिले शब्द बघायचे Three are come under the high दिस थ्री आर कम अंडर द हाय अल्टिट्यूड क्लाउड बिलकुल एक क्लाउड आयडेंटिफिकेशन मी तुम्हाला सांगितलं की जर समजा तुम्हाला हॅलोज दिसले तर समजून जायचं ते खूप हायली अल्टिट्यूडवर आहेत बिलकुल याचं मी तुम्हाला नाव पण सांगितलं दिस आर सिरस बरेच वेळा या सिरसला जिओग्राफीमध्ये आता आपल्याला आपण जिओग्राफीचे जास्त नाही वाचत बिलकुल ठीक आहे तर जिओग्राफीमध्ये यालाच या सगळ्यांना कंबाईनली या ज्या प्रकारे सिरस क्लाउड दिसतात यांना एक नाव म्हटलं जाते ज्याला म्हणतात आपण मेर स्टेल एम ए आर ई -E, मेअर स्टेल आता हे नाव वाचतं लाईक मदर पल वगैरे ठीक आहे हे कशाला सिरस ला, ला हे नाव दिलं जातं जे फेदरी किंवा फेदरी हेअर लाईक यांचा आकार आणि बरेच वेळा हे विचारण्यात आलेलं आहे स्पेसिफिकली आता हे आपल्या नेटसाठी हे जिओग्राफीसाठी नाव सांगितलं मी तुम्हाला की बाबा सिरस क्लाउडलाच मेर स्टेल क्लाउड किंवा स्टेल हा शब्द पण वापरतात सिरस शब्दाचं मीनिंग आहे हेर लाईक केसांसारखा याला फेदर पण म्हणतात किंवा फेदरी एखादा फेदर सारखा पिसासारखा आता नेटसाठी महत्वाचं कारण नेटमध्ये आता क्लायमेटॉलॉजी प्लस ओशनोग्राफी प्लस जिओलॉजी प्लॅनेटरी सगळं आपल्याला एकत्र करावं लागतं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की बाबा सिरस क्लाउड मू कुठून कुठे होतात सिरस क्लाउड कुठे आहे जमिनीपासून खूप वरती आहे खूप वरती कुठं आहे बिलकुल इथे कोणते क्लाउड असतात कुठली हवा असते हवा वाहते कुठून कुठे जर विचारलं तर लक्षात ठेवायचं हे सिरस क्लाउड वाहतात वेस्ट कडून ईस्ट कडे ठीक आहे जर विचारलं हे कुठून आणि रिझन जर विचारलं तर रिझन आहे प्रिवेलिंग विंड जर विचारलं रिझन नेमकं काय का वेस्ट कडून ईस्ट कडे होण्याचं कारण काय आहे बिलकुल ईस्ट कडूनच वेस्ट कडे कोण नाही की बाबा त्या हाईटवर जी हवा आहे त्या हवेला आपण म्हणतो प्रिव्हेलिंग विंड बिलकुल प्रिव्हेलिंग विंड याच्या अगोदर पण आपण शब्द वगैरे घेतलाय जे विचारले सांग त्यांना मी विंडमध्ये वाटलं पुन्हा सांगून देतो ठीक आहे हे काय राहील बिलकुल हे महत्वाचं सिरस बद्दल फक्त सांगितलं कारण आता स्टार्ट करायचो मी सिरस याच्या व्यतिरिक्त सिरसमध्ये अजून नेमकं काय आयडेंटिफिकेशन करणं महत्वाचं काय आहे सिरस एवढ्या उंचावर आहे तुम्हाला पण माहित आहे की एवढ्या उंचावर मध्ये जाताना टेम्परेचर कमी होते मी इथे मायनस फिफ्टी डिग्री सेल्सिअस म्हणतोय मायनस फिफ्टी डिग्री सेल्सिअसवर एवढ्या उंचावर मीन्स एवढ्या हाय एलिव्हेशनवर हवा कशी राहील तुम्हाला पण माहित आहे बिलकुल कोल्ड आणि ड्राय ऑबियसली थंडी हवा बिलकुल कोल्ड आणि ड्राय राहते बिलकुल आणि कोल्ड आणि ड्राय हवा ज्या या मध्ये सिरस मध्ये बिलकुल जेव्हा इंटरॅक्ट होते तो ऑब्व्हियसली तुमच्याकडे बिलकुल आयसी क्रिस्टल्सच बनतात ठीक आहे आईसचे क्रिस्टलच फॉर्म होतात दुसरी सगळ्यात महत्वाची हे सिरस बद्दल सांगतोय अजून एक सगळ्यात महत्वाची जी गोष्ट सिरस बद्दल आहे की बाबा सिरस क्लाउड मॅक्झिमम हे थिन राहतात ह्यातही महत्वाच्या गोष्टी सिरस क्लाउड हॅलोज तयार करतो सिरस क्लाउड मध्ये आईस क्रिस्टल्स असतात सिरस क्लाउड शेपमध्ये थिन असतो बिलकुल सिरस क्लाउड वेस्ट टू ईस्ट मूव्ह होतो सिरस क्लाउडचं दुसरं नाव मॅरेस्टेल आहे सिरस क्लाउडला हेअर लाईक ला केसांसारखं किंवा के फेदरी सारखे दिसणारे क्लाउड पण म्हणतात बिलकुल दीज आर द टम तर तुम्हाला एवढे सगळे बिलकुल काय काय मेन मेन काय काय प्रॉपर्टी की ज्याच्यावरून तुम्ही तो सिरस शब्द आहे ओळखणार होड़, एवढे सगळे पॅरामीटर तुम्हाला आता एकत्र करायचं आहे बिलकुल ठीक आहे सो हे एकत्र करा नेटवरून वापरलं कंटेंट चाललं तरी चालेल बिलकुल दुसरं काही कंटेंट बांधलं मी कंटेंट पाठवतो आणि बरेच दिवस झाले तुम्ही बिलकुल काही पाठवले नाही तर पण क्लाउडचं कंटेंट स्वतःसाठी बिलकुल तयार करा ठीक आहे स्वतःसाठी तयार करा हे शब्द कधी वापरले मी हे पहिल्या नंबरच्यासाठी कशासाठी सिरस फक्त फक्त जेव्हा सिरस शब्द वापरतोय तेव्हा आता हा सिरस पहिले तुम्ही तुम्हाला दाखवतो कसा आहे त्याच्यानंतर अजून काही गोष्टी ऍड करतोय मी पुन्हा सांगतो सिरस शब्द मी स्टार्ट केला तेव्हा मध्ये काय काय गोष्टी महत्वाच्या होत्या वेस्ट टू इस्ट मूव्ह होणे याचं याच्यात आयसी क्रिस्टल्स असणे आयसी क्रिस्टलच्या वे व्यतिरिक्त हा थिन असणे बिलकुल याला आता ते मेरीज तर सगळ्यांना कॉमनली म्हणतात हाईट जास्त आहे म्हणून बिलकुल ठीक आहे ह्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या सिरस मध्ये असतात पहिले सिरस ची इमेज एक दाखवतो आणि त्यानंतर सिरस ची आणि त्याच्यानंतर अजून ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत सिरस मध्ये त्या इथे मी तुमच्या समोर ऍड करतो ना बघू घ्या खाली वाचून घ्या सिरस क्लाउड याला वेल अरेंज करू एक मिनटं बरं इथे असतो तरी चालेल ओके ठीक आहे मी पुन्हा एकदा सांगतोय आपण स्टार्ट केलेला आहे हाय अल्टिट्यूड क्लाउड हाय अल्टिट्यूड सगळ्यात उंचीवरचे ढग तीन ढग आहेत तिथे एक आहे नाव सिर्रस दुसरा जो होता त्याच्या सिरो लिहिला होता तिसरा जो आहे त्याच्या नावावर मी सिरो लिहिलं होतं एक आहे सिरो क्युम्युलस दुसरा आहे सिररोस्टस त्याच्यापैकी मी पहिला सांगितला हा आणि ही इमेज फक्त या पहिल्याची आहे या पहिल्याची फक्त ही इमेज आहे याला म्हणतात सिर्रस क्लाउड सिरस शब्दाचं मी मिनिंग पण अगोदर सांगितलं होतं हेअर लाईक लॅटिन ला� शब्दामध्ये केसांसारख्या एखाद्या ऑब्जेक्टला म्हणतात सिरस शब्द तुम्ही हेअर लाईक पण म्हणू शकता किंवा फेदरी पण म्हणू शकता पिसांसारखं बिलकुल सो so, हो हेअर लाईक किंवा पिसांसारखं जर असेल बिलकुल आणि खूप उंचीवर असतात याची हाईट आपण याच्या अगोदर सांगितली तुम्हाला मी लिहून पण दिली होती बिलकुल किंवा तुम्हाला चार्ट पण सांगितला तो चार्ट तुम्हाला पण पाठवतो हो मी ऑब्व्हिसली आठ किलोमीटर ते अठरा किलोमीटर पर्यंत याची हाईट एवढ्या उंचीवर असते याच्यात हॅलोज पण तयार होतात या इमेजमध्ये दिसलं पण बाकीच्या इमेजमध्ये तुम्हाला दाखवू शकतो बिलकुल हॅलोज पण तयार होतात याच्या व्यतिरिक्त जर समजा कोणी काही विचारलं की बाबा कसे तर हे डिटॅच असतात डी टॅच डिटॅच म्हणजे कनेक्टिव्हिटी नाही आहे इथून आणि याच्यामध्ये सेपरेशन आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये सेपरेशन आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये सेपरेशन आहे बिलकुल ठीक आहे सो क्लाउड्स आर डिटॅच क्लाउड्स एकत्र नाही आहे दीज आर नॉट अटॅच अटॅच कधी येईल जेव्हा आपण मिडल वर जाऊ तेव्हा ह्या छोट्या छोट्या गोष्टी बघण्यासारख्या बिलकुल ठीक आहे का कारण ब्लॅक अँड व्हाईट जर इमेज दाखवली तर ब्लॅक अँड व्हाईट इमेज माहिती आहे का सगळं इंटरनेट हसच दाखवतात हेअर सारख्या रियालिटी काही वेगळी असते आणि आर्टिस्ट काही भलतच काढून टाकते बिलकुल दीज आर युअर सिर्रस क्लाउड्स सिरस क्लाउड्स या प्रकारे दिसतो काय काय गोष्टी महत्वाच्या मी पुन्हा पुन्हा लिहितो बिलकुल जेणेकरून तुमच्या डायरेक्ट पाठच झाल्या पाहिजे कारण बेसिक गोष्टी असते हे टॉपिक दहा दहा वेळा वाचून टाइम वेस्ट करणं असते एकदा वाचल्यानंतर तुम्हाला समजलं पाहिजे बरंचसं मटेरियल ऑब्व्हिसली तुम्हाला जे बुक पाठवलं त्यातलं नाहीये आहे त्यामुळे मी लिहून देतो आहे वेस्ट टू ईस्ट मूव्ह होतात रिझन प्रिवेलिंग विंड हॅलोज दिसतात आईसचे क्रिस्टल्स असतात बिलकुल बाकीचे जे नाव मी सांगितले ऑब्वस्ली त्या सगळ्या गोष्टी बिलकुल बाकीचे नाव वगैरे म्हणजे मी सांगतोय त्या पण ॲड असतात दाईक पण ते सगळ्यांसाठी आहे बिलकुल पेदरी असतात पेदरी मिन्स पिसांसारखे बिलकुल असतात याच्या व्यतिरिक्त हे डिटॅच असतात तुमच्या समोर इमेज आणि तुमच्या समोर पॅरामीटर्स लिहितोय डिटॅच असतात नियर अबाउट जर विचारलं कलर तर या तिघांचा कलर कॉमन राहील व्हाइट हे व्हाईट असतात कलरमध्ये हे तिघा आता वरचे सॉरी जे तीन वरचे आता ढगं लिहू आपण तिघे ढग बिलकुल व्हाईट कलरमध्ये राहील हे ट्रान्सपरंट असतात हो ट्रान्सपरंट बिलकुल दिसत आहे तुम्हाला बिलकुल राहणारच आहे ट्रान्सपरंट बिलकुल हे छोट्या छोट्या फिलामेंटच्या आकारामध्ये राहतात बिलकुल आणि नॅरो बँड्स बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात नॅरो बँड्स छोटे छोटे बिलकुल बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात हे बिलकुल सगळे ढग ठीक आहे याप्रमाणे इथे याची जर शाईनची जर गोष्टी केली जर कधी विचारलंच नाही विचारला ऍक्च्युली आजपर्यंत शाईन मुगिन बद्दल बिलकुल तर हा हे सिल्की सारखे बिलकुल अपियर्ड होतात विचारलं नाही आहे पण तरी बिलकुल हो कारण खूप चार पाच बुकमधून तुमच्याकडे डाटा काढलेला आहे तुमच्यासाठी बिलकुल ठीक आहे हे जे प्रेफिक्सेस सिरो आहे तुम्हाला सांगितलंय हाय लेवलसाठी वापरलाय ह्या सगळ्या गोष्टी याच्यात आईस असतो आईसचे क्रिस्टल्स असतात इथपर्यंत तुम्हाला सांगितलं बिलकुल कुठल्याच प्रकारचं प्रेसिपिटेशन हे देणार नाही म्हणजे पाऊस पडणार नाही ठीक आहे no नो प्रेसिपिटेशन ही नो प्रेसिपिटेशन गोष्ट लागू होते या सगळ्यांवर सिर्रो 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 या तिघांमध्ये कॉमन राहीन हे व्हाईट कलरचे आहे तिघांमध्ये कॉमन राहीन हे कुठल्याच प्रकारचं प्रेटिपेशन आहे घराच्या बाहेर निघाल्यानंतर असे जर ढग दिसले तर यांनी पाऊस पडत नाही समजून जायचं पण हाईट जी आहे ती हाईट खूप उंचीवरचं ढग आहे Hey, hello, astat. Astat. Haan, hey, मत, हे हॅलो तयार करू शकतात हॅलो कलरफुल असतात हॅलो कलर्ड असतात कलरफुल असतात हा हे कम्प्लीट एक सिरस क्लाउड मी तुमच्यासाठी एवढं ऑबियसली हे मटेरियल तीन बुकचं प्लस आहे ॲडिशन आहे बिलकुल याच्यात डी एस लाली आहे याच्या व्यतिरिक्त मी अजून दोन बुक रेफर केला तुमच्यासाठी बिलकुल तर मी ऑबियसली इंटरनेटपेक्षा बुक मला जबाबदार ऑथेंटिकेट डाटा मिळत नाही किंवा रिसर्च एन्सायक्लोपीडियाचा मिळत नाही तर ऑबियस मी पण बुक रेफर करत नाही दिस वॉज अवर फर्स्ट क्लाउड सिरस क्लाउड सिरस क्लाउडबद्दल असे एकेका शब्दात पॅरामीटर लिहिले फुट टूच्या बिलकुल दोन ह्याच्याबद्दल बिलकुल खाली खाली लिहिले तरीही चालतात बिलकुल तरीही समजते पूर्ण स्टेटमेंटच लिहिले पाहिजे असा काही गरज नाही बिलकुल एवढं जर लिहिलं वेस्ट टू ईस्ट कोणाला पण समजते की बाबा सिरस क्लाउड जे आहे वेस्ट कडून हे ईस्टकडे मूव्ह होणार आहेत बिलकुल क्लाउड आहेत बस या प्रकारे स्वतःच्या नोट्स क्रिएट करा मी याल पुन्हा रन करतोय दोन मिनटं ऑनलाईन राहा आज संडे तर सुट्टी घेतली वाटते सगळ्यांनी सगळे गायब झाले ओके okay. सो फर्स्ट वन कंप्लीट केला सांगितलं तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जर ॲडिशनली तुम्ही जे पॅरामीटर मी सांगितले त्याच्या व्यतिरिक्त जर ॲडिशनली तुम्ही शोधू शकत असाल बिलकुल शोधा टेलिग्रामवर पाठवा ठीक आहे सेकंड स्टार्ट करतोय पहिला ए मधलाच सेकंड हा सिरो क्यू न्यू लस सिरो शब्द सांगतोय की बाबा हा हेअर लाईक असेल सिरो शब्द सांगतोय हा खूप जास्त हाय अल्टिट्यूडवर एक तर हाय अल्टिट्यूड म्हणा नाही तर हाय एलिव्हेशन म्हणा खूप उंचीवर आहे याच्या सोबत जो क्युम्युलस शब्द लागला आता क्युम्युलस शब्द सांगतोय की बाबा हा पफी आहे पफी मीन्स फुगीर पप्स भेटतात व्हेज पप्स जसे असतात ना फुगीर बिलकुल तसा हे पप्स डिटॅच असतात डिटॅचमिंट्स एकटे एकटे असतात कनेक्टेड नसतात छोटे डिटॅच व्हाइट कलरमध्येच नेहमी राऊंडेड हे या शब्दाचे कॅरेक्टर आहेत असं या ढगात दिसणार आहे ठीक आहे याला दोन मिनटं मी इरेज करतो समोर मागच्या प्रमाणे इथे पण मेन सिरोक्युम्युलस ची पहिले डायग्राम दाखवतो आणि त्या नंबर मी पुन्हा याचे कॅरेक्टर तुमच्या समोर लिहितो जर कोणाला काही कन्फ्युजन असेल की अगोदरचे डायग्राम हे डायग्राम तर सेमच दिसत आहे तर शेवटी तिन्ही सगळ्या डायग्राम एकत्र दाखवून देईल काहीच सेम नाही आहे सगळं काही वेगळं वेगळं आहे त्याच्या ठेलंच मोठं करून पण दाखवतो मुद्दा फिगरचं लेबल वाटल्यास आणून देतो ठीक आहे सो इट्स अवर सिररो क्यूम्युलस क्लाउड काय काय लक्षात ठेवायचं सिरो क्युम्युलस क्लाउड बद्दल तर तुम्हाला सांगितलं पहिलं सिरस शब्दाबद्दल सगळ्यापैकी तुम्हाला माहिती पाहिजे सिरस शब्द कधी म्हणतो आपण सिरस शब्दाचं पहिले तर मिनिंग आहे हेअर लाईक सिरस शब्द ओळखला जातो त्याच्या हाय अल्टिट्यूड म्हणजेच उंचीवर साठी सिरस शब्द ओळखला जातो व्हाईट कलर साठी सिरस शब्द ओळखला जातो नो प्रेसिपिटेशन साठी मीन्स हे ढग पाऊस पाडत नाही सिरस ओळखला जातो याच्या व्यतिरिक्त फेदरी साठी बिलकुल आहे ना एक्स्ट्रा आणि सिरस ओळखला जातो आईसचे क्रिस्टल्स कारण सगळ्यात उंचीवर आहे म्हणून आईसचे क्रिस्टल इथे आहेत म्हणून प्रत्येक ठिकाणी आईसचे क्रिस्टल नसतात पण हे ते फीचर्स आहे जे याच ढगात राहणार आहे आता क्युम्युलर शब्द ओळखला जातो त्याच्या पफी हे सगळे कॅरेक्टर म्हणजे दोघांचं मिक्सिंग संपलं का बाकी काहीच नसते स्टेटमेंटमध्ये हा असतो पफी पफी मीन्स फुगीर पफ जस्त असतात हे डिटॅच असतात वेगळे 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 आहे म्हणून दोन ढगांच्या मधातून तुमचा मागच्या मागचा स्कॅटरिंगचा निळा कलर आकाशाचा दिसतो आहे हे स्मॉल असतात याला जर मी मोठं केलं हे छोटे छोटे स्मॉल राऊंडेड ठीक आहे छोटे छोटे स्मॉल राउंडेड व्हाईट कलरचे पप्स असतात ठीक आहे दुसरी गोष्ट ॲज कम्पेअर्ड टू अगोदरचा जो क्लाउड मी तुम्हाला दाखवला होता सिरस याने खूप जास्त स्काय कव्हर केला आहे कुठली सिररो क्युम्युलस नाही ठीक आहे म्हणजे हंड्रेड पर्सेंट पण खूप जास्त स्काय कव्हर केलेला आहे ठीक आहे अजून एखादी महत्वाची गोष्ट जी सिरोक्युम्युलस बद्दल विचारला जाते ती आहे सिरोक्युम्युलस ढग जे खूप हाईटवर आहे ते रेड आणि येल्लो कलर सूर्यापासून जेव्हा येतो तर रेड आणि येल्लो लाईट रिफ्लेक्ट करते हे पण थिंक बरेच वेळा विचारलेलं आहे की तुमच्याकडे दहा ढग आहे दहा ढगांपैकी कोणता ढग आहे बिलकुल एक्झॅक्टली जो रेड आणि येल्लो लाईट ऍक्च्युली रेड अँड यल्लो लाईट इज नथिंग बट स्कॅटरिंग होत आहे तिथे पण सांगा लागते काय करणार आहे ठीक आहे छोटे छोटे स्मॉल रिपल्स दिसताय आहे रिपल कसे असतात आपले इथे त्या प्रकारे छोटे छोटे पण याच्यात जर जर खूप डीपली बघितलं तर हे आयसोलेटेड पण आहेत छोटा 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 बिलकुल जर त्याला झूम करून जर बघितलं तर याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचं आहे की रिसेंटली कारण हे जे क्लासिफिकेशन आहे मी तुम्हाला सांगितलं एक आहे अठराशे तीन आणि दुसरं आहे अठराशे आय थिंक किती सांगितलं होतं मी आय थिंक आठवतनी अठराशे एटी सेव्हन ठीक आहे हा अठराशे सत्याऐंशी रिसेंटली म्हणजे शेवटचा जो जो आय थिंक आर्टिकल मी वाचलं होतं दोन हजार सातचा आर्टिकल ठीक आहे म्हणजे भरपूर टाइम झालेला आहे एक सेंच्युरीच्या वरती झालेला आहे रिसेंटली आपल्याला असं माहीत पडलं आहे कारण ऑब्विसली ना तेव्हा फक्त हाईटच्या बेसवर नाव सांगितले आहे आता आपल्याकडे मेट्रोलॉजिस्टचे इक्विपमेंट्स डिवायेस इंटरनेट सॅटेलाईट ह्या गोष्टी एवढ्या खूप चांगल्या झालेल्या आहे की आता रिसेंटली असं माहीत पडलेलं आहे आपल्याला ही गोष्ट मी आत्ता ॲड करतोय इथे सांगतोय मला फक्त एअर मी आठवत आहे एखादा तो रिसर्च पेपर दोन हजार सातचा सा होता की दोन हजार आठचा होता ज्याच्यात मेन्शन केलेला आहे पण हो आहे आपल्याकडे ज्याच्यामध्ये स्मॉल क्वांटिटीजमध्ये स्मॉल क्वांटिटीजमध्ये तुम्ही याला ॲड न करू फक्त तुम्हाला सांगतो हो आहे आपल्याकडे स्मॉल क्वांटिटीमध्ये या ढगांच्या हे जर हे ढग असेल याच्या बेसवर वरती आईसचे क्रिस्टल आहे पण याच्या बेसवर स्मॉल क्वांटिटीमध्ये लिक्विड ड्रॉपलेट सापडले आहे आता आजकाल सोलर रेडी सोलर पेनिट्रेशन रडार्स जे आहेत बिलकुल आपल्या uh, सॅटेलाईटवर आपण जे इन्स्टॉल करतो हे एवढ्या चांगले झालेले आहेत बिलकुल की त्यांनी जे काही वॉटर ड्रॉपलेटर असेल ऑब्व्हिसली ते काही फाइंड आउट केले या ढगांमध्ये वॉटरबद्दल किंवा लिक्विड ड्रॉपलेटबद्दल नाही बोलल्या जात पहिल्यापासून सांगतो पण तरी इथे रिसेंटली हे सगळं आयडेंटिफाय रिसेंटली सापडला आहे त्याला त्यामुळे ही गोष्ट तुम्ही दूरच ठेवली तर बरं राही म्हणजे कन्फ्युजन नाही होणार ठीक आहे तर ह्या गोष्टी ऍक्च्युअली बऱ्याचशा याच्यात असतात याच्या व्यतिरिक्त सिरो मध्ये जर तुमचं ऑब्झर्वेशन असेल तर तुम्हाला काय काय सापडत आहे हे तर सांगितलं म्हणजे तुम्हाला छोटे 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 रिपल्स बिलकुल तुम्हाला सापडत आहे क्युम्युलोनिम्समध्ये ठीक आहे याला मोठं करतोय सॉरी ठीक आहे रिपल्स सापडत आहे बिलकुल आणि हे जे रिपल्स आहेत जर तुम्ही व्यवस्थित बघितलं किंवा ऑब्झर्वर्स जे आहे लाईक जे जिओग्राफर्स असतात तर बरेच जिओग्राफर काय करतात की बाबा हे मासुळीचे जे स्केल्स असतात का नाही बाहेरचे खवले ज्याला आपण म्हणतो तर मासोडींच्या स्केल्स सारखे बिलकुल दिसतात असं याला नाव देतात मीन्स कुणाला सिरो क्युम्युलसला आता हे नाव दिले आहे त्यामुळे आपण पण वापरतो आणि ॲक्च्युली स्केल ऑफ फिशला मग लॅटिन आणि ग्रीकमध्ये एक शब्द आहे त्याच्यामुळे आता जबरदस्ती आपल्याला पाठ करावं लागत आहे हा शब्द त्याला म्हणतात मॅक्रल स्काय एम ए सी के ई ई आर एल एस के वाय याच दुसरं नाव आहे मॅक्रल स्काय हे शब्द तुम्हाला डी एस मध्ये नाही मिळणार ठीक आहे आणि मुद्दाहून त्याच्यासाठी कारण ती बुक ऑबियसली सिरियस बेसिक आहे आणि वाचायसाठी खूप चांगली आहे ओके सो दिस इज युअर सिरो क्युम्युलस कम्प्लीट ठीक आहे या कम्प्लिटाला मी क्लीन करतो आणि क्लिअर कॅनवास आणि नेक्स्ट वाला घेऊया नेक्स्ट वाला इज शेवटचा कुठला उरला आपला सिरो स्ट्रॅटस ठीक आहे सो so पहिले पुन्हा तुम्हाला पहिले स्ट्रॅटस स्ट्रॅटसची इमेज दाखवतो आणि त्याच्यानंतर सुरू करू त्याच्या कॅरेक्टर बद्दल सांगतो इथे नावासहित तुमच्या समोर दाखवलेलं आहे सगळं काही ठीक आहे यू कॅन रेडियर ऑबिसीस तुमच्या समोर पण मटेरियल असतं बाय ना ऑफलाईन वर बरेच वेळा असे मटेरियल प्रिंट देऊन देतो त्यामुळे दिसते दे मुलांना सिरो स्ट्रॅटस आहे आता पण आपल्याला घेतोय तो सिरो स्टे आता सिरो शब्दाचं मिनिंग तुम्हाला प्रत्येक वेळेस माहित झालाय स्ट्रॅटर शब्दाचं मीनिंग काय असते मध्ये असणे ठीक आहे हेअर्स किंवा फेदर्स जर मध्ये असेल तर त्याप्रमाणे पण ऍक्च्युअली हे एवढं मध्ये स्ट्रॅटा आहे बिलकुल क्लिअर दिसतोय का नाही दुसरी गोष्ट बाहेर इथे इथे बघण्याचा प्रयत्न करा इथे काय दिसत आहे यू कॅन सी इयर द हॅलो इथे बाहेर एकदम व्यवस्थित नसन दिसत मे बी इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे तर जेव्हा मी तुम्हाला ही इमेज पाठवून देणार आहे आज तेव्हा त्यातून बघून घ्यायचा इथे कम्प्लीट हा हॅलो इथे दिसत आहे या दोघांच्या मधात बिलकुल इथे कम्प्लीट हॅलो आहे सिरोस्टस क्लाउड विथ द हॅलो एनरिचिंग द सन पण पुन्हा सांगतो फक्त सनच्या भोवतीच नसते मूनच्या भोवती पण हॅलो असते ठीक आहे बिलकुल असते मूंच्या भोवती पण सो नेक्स्ट जो महत्वाचा आलाय बिलकुल तो आहे आपला सिररोस्ट्रॅटस अगोदरचा आपल्याला माहित आहे काय काय शब्द येणार आहे सगळ्या सगळे बिलकुल ठीक mm, 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 oh, आहे आय थिंक काय वर्ल्ड हो मध्ये आहे त्याच्यातच वाच ठीक आहे सो आता जरा टर्न हो आपण कडे आता सिरो सिरो शब्दाबद्दल तुम्हाला सांगायची काही गरज नाही बिलकुल पण फक्त आता, आता so, सिरो आणि स्ट्रॅटस शब्द जेव्हा आता एकत्र येईल बिलकुल आता त्याच्याबद्दल सांगतो ठीक आहे सो सिरोस्ट्रॅटस जर गोष्ट केली तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आता ज्या गोष्टी अगोदरच आहे त्या रिपीट नाही करत आता एक्स्ट्रा हा एंटायर स्काय कवर करतो सगळ्यात पहिले सिरोसने केलं होतं का नाही मग सिरो क्युम्युलसने केलं होतं का थोड्याफार प्रमाणात जास्त सिरो स्टॅटसने काय केलं आहे पूर्णच कवर करून टाकला मॅक्झिमम काय खूप जास्त प्रमाणात बिलकुल कवर करतो दिस इज द मेन फीचर दुसरी गोष्ट सन किंवा मून याच्यात तुम्ही क्लिअरली बरेच वेळा बघू शकता बरेच वेळा मी पुन्हा सांगतो जरी तुम्हाला हॅलो दिसत आहे एक ही एक इमेज आहे जर मी बाकीच्या इमेज जर दाखवल्या तुम्हाला तो हो कारण इथे दिसत नाही त्यामुळे मी गोष्ट ऍड करतोय सन किंवा मून एकच इमेज अजून बाकी इमेज नाही बघितल्या म्हणून क्लिअरली बघू शकतो आपण हा महत्वाचा पॉइंट आहे बिलकुल ठीक आहे कारण हा थिन असतो फक्त आता इथे हॅलो तयार झाला ही फोटोग्राफी ऑफिस जुनी फोटोग्राफी आहे त्या टाइमचे फोटोग्राफ ह्युमन आय चांगली होती त्यापेक्षा ह्युमन आय साईट चांगल्या आहेत त्यामुळे ऑबियसली कॅमेरा कॅमेराची लेन्स आहे जी फोटोग्राफी करण्यात आली बुकमध्ये प्रिंट करण्यात आली आहे त्यामुळे ऑबियसली हे सगळं येणारच आहे ठीक आहे तर सन आणि म्हणून इथे ऍड करणं सांगतो मुद्दा सन आणि मून क्लिअरली व्हिजिबल आहे याच्यातून असं काही नाही काही दिसत नाही बिलकुल इथे हॅलोज क्रिएट करताना तुम्हाला क्लिअर दिसत आहे ऑब्व्हिअसली दिस युअर हॅलो हॅलो मीन्स ही रिंग जी आहे बिलकुल ही कम्प्लिटली हॅलो काय असते तुमच्या सूर्याच्या किंवा चंद्राच्या भोवती जी काही ढगांमुळे थोडीशी रिफ्लेक्शनमुळे जी काही रिंग तयार होते त्याला तुम्ही वर्ड म्हणता हॅलो हॅलो एकमेव कॅरेक्टर आहे जे वरचे तिन्ही सिरस दाखवतात ठीक आहे तीनच्या तिन्ही सिरस बिलकुल अशी काही मोठी गोष्ट नाही बिलकुल ठीक आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जे सिरोस्टॅटस क्लाउड आहे या सिरोस्टॅटस क्लाउडमध्ये असे जर क्लाउड असेल तर बरेच वेळा या क्लाउडच्या जवळ स्टॉम्स बघायला मिळालेले आहे दिस इज द मेन कॅरेक्टर आणि सिरोस्ट्रॅटस हे दॅट्स वाय आणि जेव्हा स्टॉम येतो तर समजून जायचं रेन किंवा स्नो फ्लेप्स बिलकुल कुठे ना कुठे आहे म्हणजे बरेच वेळा मेटेरॉलॉजिस्ट आपण नाही आपल्याला समजत नाही ते काय ठीक आहे घराच्या बाहेर गेलं तर कुठला ढग आहे आणि काय नाही कळत एवढं ठीक आहे आपण फक्त शिकतो पण अकॉर्डिंग टू मेटरॉलॉजिस्ट सिरोस्ट्रॅटस क्लाउड्स आर यूज टू प्रेडिक्ट रेन आता हे लोक करतात मेट्रोलॉजिस्टवाले आणि दिस इज द मेन कॅरेक्टर मेन फीचर की बाबा जर कुठे बर्फ पडणार आहे का आता रिजन व्हायच ना पोलर की इक्वेटर की कुठे पाऊस पडणार आहे का ठीक आहे आणि हे जे प्रेडिक्शन असते या बद्दल बोललं होते बरेच वेळा जवळपास बारा किंवा येणाऱ्या चोवीस तासात असं काही होणार आहे का याचं प्रेडिक्शन ऍक्च्युली हे सिरो स्टॅटस याच्यावरून घेतात का कारण याच्यामध्ये ही जी गोष्ट आहे ही गडबड करणारी गोष्ट आहे बिलकुल कुठलं स्टॉम याच्यामुळे ही एक गोष्ट गडबड करणारी आहे याच्यामध्ये ठीक आहे लक्षात ठेवा जरी इथं अशी इमेज दिसत आहे तुम्हाला तरी पण मी सांगतो हा थीन असतो अगोदर पण एक शब्द आपण या सगळ्यांमध्ये कॉमन आहे बद्दल सांगितलं की बाबा हे ट्रान्सफरंट असतात बिलकुल असतात हे ट्रान्सपरंट म्हणून मी पुन्हा पुन्हा शब्द काही नाही लिहिले इथे ठीक आहे बिलकुल हे ट्रान्सफरंट असतात हे हॅलोज तयार करतात ठीक आहे इथे पण आईसचे क्रिस्टल तुम्हाला सापडणार आहे काही वेगळं नाही आहे हे जे तीन क्लासिफिकेशन तुम्हाला सांगितले हे होते पहिल्या क्लासिफिकेशनचे मीन्स हायर अल्टिट्यूडवर जे राहतात बिलकुल ढग त्यांचे बिलकुल आता जे क्लासिफिकेशन आहे आता थोडंसं खाली येऊ मधात येऊ बिलकुल ठीक आहे मधातल्या ढगांना काय म्हणतो तुम्हाला आता माहित आहे बिलकुल आपण त्यांना नाव देतो अल्टो 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 मध्ये दोन ढग आहेत आपल्याकडे अल्टो अल्टो याच्या नमोर समोर काय शब्द लागतो फक्त त्याच्याकडे लक्ष द्या एक राहील अल्टो क्युम्युलस क्युम्युलस प्लफी प्लफीवाला फुगीर आणि दुसरा राहील स्ट्रॅटस ठीक आहे पण काय झालं ना अल्टो आहे हाईट कमी कमी झाली मदत आली आता हाईट कमी झाली तर काय होईल टेम्परेचर पण तर कमी होईल ना म्हणजे वाढेल जे वरती मायनसमध्ये होतं थोडं कमी 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 मीन्स ऍक्च्युली थोडं थोडं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह कडे येण्याचा प्रयत्न करेल बिलकुल ठीक आहे तर इथे थोडस नेचर बदलते क्लाउडचं बिलकुल बऱ्याचशा गोष्टी पहिली गोष्ट या अल्टो मीन्स मिडल का कारण ट्रोपोस्पियर वाईज इथे पंधरा डिग्री सेल्सिअस असते टेम्पर आपण सांगतो इथे मायनस पंधरा पन्नास डिग्री इथं सांगतो क्लिअर सांगतो तुम्हाला हे वॉटर मिटून टाकतो गोष्ट कोणची होती गोष्ट होती वर्सेस जे आपण तीन घेतले त्यांचे ठीक आहे मीन्स ट्रोपोस्पियरची ट्रोपोस्पियर मध्ये सगळ्यात वरती जे होते इथे बिलकुल आठ किलोमीटर पासून अठरा पर्यंत आपण सांगितले की हे सिरस क्लाउड होते हे एकदम वरती होते आपण आता जे गोष्ट करतोय ते इथून इथप्रत करतोय ठीक आहे हे आठ ते दोन बिलकुल ऍक्च्युली हे सहा ते दोन असते सो आठच घेतो तुम्हाला तुमचं कन्फ्युजन झाला पाहिजे म्हणून हे आहेत अल्टो क्लाउड आता हे जे टेम्परेचर आहे जे इथं मायनस पन्नास असते इथं जे पंधरा असते ऑबियसली कालच आपण बघितलं हे टेम्परेचर हे पन्नास पेक्षा मायनस पन्नासच्या की मायनस चाळीस मायस तीस मायनस वीस असं येईल ना कमी कमी होईल तर हा जो रिजन आहे हा रिजन म्हणजे हे फक्त अल्टो शब्द मधातले ढग काय प्रॉपर्टी दाखवते पहिले हे सांगतो त्याच्यानंतर वाटलं बाकीचं मिक्स करून टाकतो बर ठीक आहे अल्टो दोन्ही टाका अल्टो क्युम्युलस असो अल्टो स्ट्रॅटस असो हे लाईट कलरचे आहे पण सगळ्यात महत्वाचा कलरच आहे अल्टो क्युम्युलस व्हाईट ते ग्रे कलरचे राहीन पण सगळ्यात महत्वाचा जो आहे अल्टो स्ट्रॅटस याला लिहून ठेवा काही करा दुसऱ्या पेनने लिहा हा तो आहे की जो हा व्हाईट टू ग्रे आणि हा भाऊ ग्रेश टू ब्लूइश असतो या शब्दासाठी याला ओळखल्या जाते अल्टो अल्ट्रोस्ट्रॅटसला हा तर व्हाईट टू ग्रे असते पण हा ग्रेश टू ब्लूइश असतो हे सगळ्यात महत्वाचं आहे बिलकुल डिफरन्स या दोघांमध्ये बिलकुल ठीक आहे दोघांमधला डिफरन्स आता दोघांमधलं कॉमन सांगतो हे मिडल अल्टिट्यूडचे आहे मिडल अल्टिट्यूड म्हणजे किती दोन किलोमीटर पासून तर जवळपास आठ किलोमीटरपर्यंत ऍक्च्युअली आठ मी थोडं कमी होतो पण इथे दोन मिनटं आठ किलोमीटरपर्यंत घेतो बिलकुल हे इथे तुमच्या जवळ आईसचे क्रिस्टल तर राहणारच आहेत आईसचे क्रिस्टल तर राहणारच आहे पण त्याच्यासोबत तुमच्याजवळ इथं वॉटर ड्रॉपलेट कंपल्सरी राहणार आहेत ठीक आहे वॉटर ड्रॉपलेट दोन्ही याच्यात कंपल्सरी राहणार म्हणजे राहणारच आहे दिस इज द मेन कॉमन थिंग बिटवीन अल्टो अल्टो वर्ड मध्ये राहणार आहे मग आता इंडिव्हिज्युअल घेतो इंडिव्हिज्युअल मध्ये फर्स्ट अल्टो पहिला कुठला होता आपला क्युम्यू लस आता क्युम्यू शब्द तुम्हाला माहित आहे पफी फुगीर पण हा डिटॅच असतो वेगवेगळा असतो तुम्हाला अगोदर याची इमेज नेहमीसारखं सारखं पहिले इमेज दाखवतो आणि इमेज नंतर याचे कॅरेक्टर सांगतो ठीक आहे सो so, हे जे पफिनेस दिसत आहे तुम्हाला फुगीर 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 हा असं बऱ्याच वेळा बघितलं तुम्ही हे ढग तर हे ढग जास्तीत जास्त जमिनीपासून दोन किलोमीटर पासून तर दोन किलोमीटर पासून तर आठ किलोमीटरच्या मधात असतात हे तीन किलोमीटर करू शकतात चार वरही पाच वरील वरी, वरी सात वरी, वरी या, या रेंजच्या मधात असतात म्हणून यांना अल्टो शब्द म्हणतात मिडल लॅटिट्यूड मिडल अल्टिट्यूड मिडल एलिव्हेटेड बिलकुल लॅटिट्यूड नेणार वर सॉरी पहिला मिडल अल्टिट्यूड बिलकुल ढगा ह्या ढगांच्या मधातून बॅकग्राऊंड मागचा निळ निळ आकाश दिसत आहे बघा मीन्स हे कनेक्टेड नाही आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टीच महत्वाच्या असतात ज्या विचारतात आपण याच्याकडे कधीच लक्ष देणार कधीच लक्ष देत नाही सिरियसली सांगतो जेवढ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या थोड्या थोड्याकडे लक्ष द्या बरं आता पहिले याच कॅरेक्टर एक 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 सांगतो काय काय या पेनला थोडंसं लहान करून टाकू ठीक आहे की बाबा जेवढे अल्टो क्युम्युलस आहे नावातच अल्टो क्युम्युलस आहे याला ओळखले येते ए सी या शब्दाने अल्टो क्युम्युलस अल्टोचा ए क्युम्युलसचा सी ठीक आहे हे कलर मी सांगितलं व्हाईट टू ग्रे या कलर मध्ये सापडणार समोर शब्द क्युम्युलस आला त्याच्यामुळे ऑब्विसली हे पफी आहे पफी मीन्स फुगीर बिलकुल हो बिलकुल आहे या पफी सोबत बरेच वेळा हे मध्ये दिसतात रोलिंग मीन्स या प्रकारे पण अरेंजमेंट असतात आता इथे नाही आहे म्हणून नाही दाखवू शकत पण असतात म्हणजे दुसरी इमेज फक्त तुम्हाला दाखवा लागेल ठीक आहे आता बाकीच्या क्लाउडपेक्षा म्हणजे अगोदरचे ऍज कम्पेअर्ड टू सिरस क्लाउड cloud, हे क्लाउड्स किंवा स्पेशली हा क्लाउड थोडासा डार्क असतो जर दुसरी अगोदरची जर इमेज आणली मी समोर आणतोच दोन मिनिटासाठी कारण कम्पॅरिझन कळलं पाहिजे सो ॲज कम्पेअर्ड टू सिरस क्लाउड ॲज कंपेअर्ड टू सिरस क्लाऊड अल्टो क्युम्युलस क्लाउड जे असतात थोडेसे डार्क असतात हे कम्प्लीट व्हाईट दिसत आहेत हा कलर बघा कम्प्लीट व्हाईट दिसत आहेत हे व्हाईट तर असतात त्याच्याबाबत हे ट्रान्सपरंट असतात दिस इज द मेन फीचर ऑफ सिर्रस खूप उंचीवरच्या ढगांचं बट मधातलं अल्टो मधातल्या हाईटवरचे पफी वाले ढग हे डार्क असतात ॲज कम्पेअर्ड टू सिरस हा कंपॅरिझन कारण अजून याच्याविषयी पण डार्क येणार आहे जगातले सगळ्यात डार्केस्ट नाही आहेत ठीक आहे तर इथे फक्त डार्क लिहून सोडून देतो फक्त की बाबा डार्कर दॅन अदर अदर मीन्स फक्त सिरियस कन्सिडर करा बाकीचे नाही ठीक आहे पण प्रॉब्लेम आहे की याचा फक्त वन पार्ट फक्त डार्क असतो ठीक आहे वन पार्ट फक्त डार्क असतो बाकीचा नाही बिलकुल आणि याच्यामध्ये तुम्हाला हे जे पर्फ्युनेस दिसतात हे इंडिव्हिज्युअल एक एकट्या आहेत बिलकुल कनेक्टेड नाही आहेत व्यवस्थित बघा बिलकुल आणि बरेच वेळा याला हे छोट्या छोट्या लिटिल कॅसल सारखे दिसतात म्हणून याचे नाव पण ठेवतात लिटिल कॅसल सारखे दिसतात म्हणून याला कॅसलिनस म्हणतात अल्टो क्युबुलेनस ए सी या ढगालाच छोटे छोटे कॅसल सारखे दिसते म्हणून याला म्हणतात कॅसॅनस ठीक आहे याचे सगळ्याचे वर्ड्स याचे मिनिंग याचे ऑब्व्हियस्ली तुम्हाला मटेरियल सगळंच पाठवून देणार आहे असं काही नाही की काही ठेवून देणार आहे बिलकुल ठीक आहे या बद्दल अजून महत्वाचं हे वॉर्म असतात खालच्या साईडनी खालच्या साईडनी हे ह्युमिड्स असतात आता ह्युमिड शब्दाचं माहिती आहे तुम्हाला बिलकुल मिनिंग कधी समर्समध्ये ठीक आहे ह्या काही गोष्टी इथे समरमध्ये ड्यू टू हे ह्युमिड असल्यामुळे ऑबियस्ली तुम्हाला इथं थंडर स्ट्रोम बघायला मिळतात ठीक आहे हे काही कॅरेक्टर दुसरी महत्वाची गोष्ट अल्टो अल्टो दोनही अल्टो अल्टो दोनही क्लाउड हॅलोज क्रिएट किंवा प्रोड्यूस करत नाही ठीक आहे इट डज नॉट क्रिएट हॅलोज रिंग जे आहे त्या क्रिएट करत बिलकुल नाही दिस इज द मेन्स दुसरी गोष्ट तुम्ही इथं वर्ड क्युम्युलस म्हटलाय आहे पण क्युम्युलस शब्दाचा जो फुगीर भाग असतो हा डोमल शेप दिस डोमल शेप इज मस्ट बी अपसेंट हा अपसेंटच असतो हे ऑब्झर्वेशन आहे मिटरोलॉजिस्टचं क्युम्युलस या पफी फुगीर कॉलिफ्लॉवर गोबीच्या फुलासारखं वरचा जो डोम असतो हा डोम या क्युम्युलसमध्ये खाली अपसेंट असतो म्हणून याला बरेच वेळा इथेच लिहित आता जागाने ठीक आहे याला बरेच वेळा याच्या आकारामुळे शिप क्लाउड ड्यू टू दॅस अपसेन्स ड्यू टू दिस अपसेंट मेनी टाइम्स मेट्रोलॉजिस्ट कारण हे जिओलॉजी टर्म नाही त्यामुळे मी जिओलॉजिस्ट किंवा आपण असं म्हणू नाही शकत याला म्हणतो शिप क्लाउड मेंढीच्या पाठीवरचं जे वूल असतं त्याच्यासारखे बिलकुल त्याच्यासारखं दिसणारं ढग किंवा यालाच बरेच वेळा दुसरे ऑथर वूल पॅक क्लाउड पण म्हणतात शिप क्लाउड पण म्हणतात वूल पॅक क्लाउड पण पण म्हणतात कॅसेल्टन्स पण म्हणतात खूप साऱ्या गोष्टी आहेत बिलकुल तिसरी सगळ्यात महत्वाची शेवटची गोष्ट त्याला थोडंसं श्रीन करतो जागा भेटल अल्टो अल्टो जेव्हा मी शब्द लिहिला तेव्हा इंट्रोड्यूस केला वर्ड की बाबा इथं तुमच्यावर आईस क्रिस्टल सोबत आता वॉटर ड्रॉपलेट पण राहणार आहे बिलकुल हे वॉटर ड्रॉपलेट स्पेशली जर गोष्ट केली अल्टोक्युम्युलसची तर इथं हे राहतात इन द फॉर्म ऑफ इन द फॉर्म ऑफ सुपर कूल्ड लिक्विड ड्रॉपलेट ठीक आहे सुपर सुपरकूल्ड शब्द स्वतःमध्ये सांगतोय आणि तो लिक्विड बाजूला आहे ऑब्विसली लिक्विड आहे कंप्लीट आईस नाही आहे आईस इज अ सॉलिड लिक्विड इज लिक्विड पण खूप थंड पाण्याच्या ड्रॉपलेट सारखं बिलकुल तिथे राहतं ठीक आहे ह्या काही गोष्टी आहेत बिलकुल ठीक आहे सो दीज आर सम कॅरेक्टर्स दी अल्टोक्युम्युलस याच्या व्यतिरिक्त ऍडिशनल काही जर सापडत असेल तर बिलकुल ऍड करा आणि खूप छोट्या छोट्या याच्यात जरी ऍड केलं जाते सेंटेन्स वेंटेन्स ऍड नवा करू ते पेजेसच्या पेजेस वगैरे सगळं काही भरते बिलकुल खूप जास्त ठीक है दिस वन नेक्स्ट इज स्ट्रॅटस अगोदर तीन झाले त्याच्यानंतर हा चौथा हा एक्च्युल तसा पाहता हा पाचवा आहे ठीक आहे पण अल्टोमधला हा दोन नंबर आहे अल्टो स्ट्रॅटस अल्टो शब्द सांगते सगळ्या गोष्टी आता तुम्हाला माहिती आहे अल्टोबद्दल मिडल लेवलवरचं मिडल म्हणजे किती दोन ते आठ पर्यंत स्ट्रॅटस म्हणजे लेयर ठीक आहे आता पहिले पुन्हा तुम्हाला याची इमेज दाखवतो हो अल्टो ची इमेज नाही आहे व्यवस्थित पण तरी दाखवतो हो कारण मला पण नाही पटली ही इमेज कारण काही गोष्टी क्लिअर दिसल्या पाहिजे ओके okay, बघा अल्टोस्ट्रॅटस क्लाउड द अपिअरन्स ऑफ डीमली व्हिजिबल वॉटरी सन हा जो शब्द आहे ना आय थिंक हा शब्द आला होता नेटमध्ये डीम वॉटरी सन कोणत्या क्लाउडमध्ये सापडते एवढंच विचारलं होतं जास्त काही नव्हतं विचारला हो डेक ऑफ ग्रे क्लाउड युजुअली गुड इंडिकेटर दॅट द क्लाउड आर अल्ट्रोस्टॅटस तर असं वॉटर सन बरोच वेळा ऑब्विस्ली अशा प्रकारचा सूर्य आपण बघतोय जेव्हा पाऊस येण्याची वेळ असते किंवा खूप सारे मधात ढगं येऊन जातात बिलकुल पण ते ढगं आजूबाजूला एवढं क्लिअर दिसत नाही ना। लेअर्डमध्ये असतात आणि लेअरिंग एवढी थीन आहे बिलकुल ही की नाही दिसत आहे बिलकुल याच्यात तुम्हाला क्युम्युलस सारखे असे पप्स नाही दिसून राहिले आहेत क्युम्युलस असा असतो इंडिव्हिज्युअल असतो ठीक आहे डिटॅच पण लेअरिंगमध्ये डिटॅचमेंट कुठल्याच प्रकारची दिसत नाही आणि अशा वेळेस बरेच वेळा बर आपल्याला सूर्य दिसतो बिलकुल ठीक आहे याच्यात मग आता याच्यात कुठले कुठले मेन फीचर्स आहे ते बघून घेऊया आपला चालू आहे सध्याचा बिलकुल अल्ट्रोस्ट्रॅटस अल्ट्रोस्ट्रॅटस अल्ट्रो ओळखला जातो ढग त्याच्या कलरसाठी अगोदर सांगितलं आहे मी बिलकुल याचा कलर फ्रॉम ग्रे टू ब्लूइश असतो हा ब्लूइश शब्द लक्षात ठेवचा ब्लूइश शब्द वॉटरी सन शब्द हे जर आले तर समजून जा तुम्ही अल्ट्रोस्ट्रॅटस बद्दल किम्युलर शब्द आला की डिटॅच डिटॅच पप्स येतात लेअर आला की ती लेअर क्लिअर दिसत एवढी थिन पातळ लेअर असते बिलकुल ते किती तुम्ही दिसत पण व्यवस्थित समजून जायचं की ते लेअर्स आहे प्रॅक्टिसने जेव्हा तुम्ही तीन चार वेळा बघाल तरच प्रॅक्टिस होऊन जाते काही पाठवाट करायची पण गरज नाही काहीच याची गरज नाही सो so, सगळ्यात महत्वाची गोष्ट हे ग्रे आणि ब्ल्युईश कलरचे ढग असतात असं जर निळ्या कलरचे ढग जर दिसते बिलकुल समजून दिस इज युअर अल्ट्रोस्ट्रॅटस बिलकुल हे क्लाउड बिलकुल हे कंप्लीटली स्काय एंटायर स्काय बिलकुल कव्हर करतात बिलकुल ठीक आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कोण करतो कोण नाही करत पण अल्ट्रोस्ट्रॅटस ओळखला जातो खूप लार्ज रिजनल लेवलवर ढग कवर करणे या गोष्टीसाठी स्काय कवर करणे रिजनल म्हणजे नेमकं किती तर जवळपास कन्सिडर करा हंड्रेड प्लस स्क्वेअर किलोमीटर ठीक आहे शंभर स्क्वेअर किलोमीटरच्याही वरती आता विचार करा शंभर म्हणजे अमरावती नागपूरच्या मधात बिलकुल एवढा जो एरिया होता एवढा मोठा एरिया तो कव्हर करून टाकतो आता तुमच्या जवळच्या जे गाव असेल तेवढं तुम्ही आता कन्सिडर करून टाका बिलकुल ठीक आहे याच्यामध्ये दुसरी गोष्ट महत्वाची बिलकुल जी आहे हे क्लाउड अल्टोस्टॅटस सन असो क्लिअर राहायला मून असो बिलकुल रात्रीच्या वेळेस कारण ढग रात्री, रात्री पण असतात बिलकुल दोन्ही कंडिशनमध्ये तुम्हाला हे पुढे गेला शब्द डीम 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 हा डीमलीस व्हिजिबल करणार सन असो की मून असो बिलकुल दोन्ही कंडिशनमध्ये हे आ, हो डीमली व्हिजिबल करणार आणि हे डीम जे असते व्हिजिबल हे ॲक्च्युली एका राऊंड डिस्क कारक असते इथे पण क्लिअर दिसत आहे ठीक आहे एकदम कम्प्लिटली बिलकुल राऊंड डिस्क सारखं बिलकुल हे डिमली विजिबल्स असतात बिलकुल आणि सगळ्यात महत्त्वाचा जो खाली शब्द मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय हा शब्द चुकून विसरू नका याच्यावर आलेला आहे बिलकुल की कधी कधी काय बऱ्याच वेळा हेच आपले जे सूर्य किंवा असतात हे थोडंसं वॉटरी सन सारखे दिसतात वॉटरी मीन्स दूर बघितल्यानंतर पाणी कसं या अशा प्रकारे दिसतं का नाही या प्रकारे तो सूर्य असा दिसतो रियालिटीमध्ये ते ढगाळमुळे दिसते सो दॅट वॉटरी सन वर्ड आला की समजून जायचं ब्लूइश वर्ड आला किंवा डिमली व्हिजिबल शब्द आला क्वेश्चन मध्ये समजून जायचं अल्टो स्ट्रॅटस बद्दल बोलत आहे पुन्हा सांगतोय स्ट्रॅटा आहे एवढी थीन आहे की नाही दिसत आहे जर दिसलं असतं तर त्याला क्युम्युलर शब्द म्हटलं असतात ते असे असतात डिटॅच पॉफ्स छोटे छोटे राऊंड राऊंड गोल गोल ठीक आहे एवढ्या गोष्टी ह्या एकदम महत्वाच्या आहे याच्या व्यतिरिक्त एक अजून गोष्ट महत्वाची आहे ठीक आहे हे सगळं आहे आप आपल्या अल्ट्रोस्ट्रॅटसमध्ये अल्ट्रोस्टसमध्ये लाईक अल्ट्रोक्युम्युलस सारखं हा कुठल्याच प्रकारचा हॅलो दाखवत नाही तो पण नाही दाखवत हा पण नाही दाखवत बिलकुल बिलकुल नाही दाखवणार ना, बिलकुल ठीक आहे ह्या गोष्टी आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट लाईक अल्ट्रो क्युम्युलस अल्ट्रोस्टस पण ओळखला म्हणजे ओळखला जातो त्याच्या स्ट्रॉंगसाठी या क्लाउडमध्ये पण बरच वेळा म्हटलं जातं की बा किंवा दिस ऑफटर्न फॉर हेड फॉर स्टॉम हैविंग वेड स्प्रेड ठीक आहे आणि बिलकुल याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात समोर जाऊन प्रेसिपिटेशन पण बघायला मिळतात थोड्या फार प्रमाणात जर ही कंडिशन स्ट्रॉम कंडिशन जर आली वादळची कंडिशन आली त्याच कंडिशनमध्ये इथं अध्य आहे का इथं वादळ सारखी कंडिशन आहे पण नाही एकदम पाऊस पडत आहे पण जर स्टॉम सारखी जर कंडिशन आली या ढगात समोर थोड्या वेळानंतर टाईमनुसार तर हो तेव्हा कुठं जाऊन प्रेसिपिटेशनची कंडिशन ही कंडिशन आहे हे नेहमीच नाही राहणार आहे प्रेसिपिटेशन होते ही कंडिशन जर स्ट्रॉंग जर वादळ आलं या क्लाउडमध्ये तर नाहीतर नाही होणार दिस इज द मेन थिंग ठीक आहे पाच झाले आपले नेक्स्ट घेतो ओके क्लिअर कॅनवास बॅकग्राऊंडमध्ये चालू आहे सगळं ओके व्यवस्थित चालू आहे किती जण ऑनलाईन आहेत चार जण ऑनलाईन आहेत बाकीचे गेले सुट्टी घेतली चलो लो क्लाऊडकडे येऊ आता लो क्लाउडमध्ये आपण सांगितलं होतं की आता आपल्याकडे पाच झाले बिलकुल पहिलीचे तीन नंतरचे आपण दोन घेतले पाच ठीक आहे सिरसमध्ये आपण तीन घेतले अल्टोमध्ये आपण दोन घेतले पाच झाले आता आपला तसं पाहिजे सहावा नंबर पण लो मधला आपला पहिला ठीक आहे लोमध्ये आता आपल्याला पुन्हा जायचं आहे तर लोमध्ये आपल्याला क्लाउडस आहे मग अशी लो मध्ये तु, मी तुम्हाला बिलकुल नाव मीन्स ऑब्विसली लेबल्स वगैरे तुम्हाला दाखवून दिले की बाबा लोमध्ये कुठले कोडले येणार लोमध्ये येणार आपले आता तीन हे झाले तीन दोन हे पाच अजून तीन लो मध्ये येणार आहे पाच आणि तीन आठ आणि प्लस दोन व्हर्टिकल मध्ये येणार आहे दहा क्लाउड झाले पाहिजे ठीक आहे लो मधला पहिला आहे आपला स्ट्रॅटस बस हे एक नाव म्हणजेच एक क्लाउड याच्यातला दुसरा राहील आपला बिलकुल स्ट्रॅटोक्युम्युलस याच्यातलाच तिसरा राहील आपला बिलकुल स्ट्रॅटस निंबस वेगळा आहे निंबस हाइट वाला हा निंबो स्ट्रॅटस आहे ठीक आहे स्ट्रॅटस 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 जर आला तर वाले आहे तिने फक्त शब्द निंबस आला तर तो, तो वर्टिकल वाला आणि क्यूम्युलो निंबस आला तर तो तर झिरो पास झिरो वन पासून डायरेक्ट अठरा अठरा मीन्स ट्रोपोपॉज ठीक आहे So, पहले सो पहिले या तिघांचं कॉमन पाहू या तिघांमध्ये कॉमन काय बघायला मिळणार आहे मग वन बाय वन बिलकुल पाहून घेऊ ठीक आहे सो so, स्टार्ट करू लो क्लाउड्स लो क्लाउडचे तुम्हाला इमेजेस पण दाखवतो पण त्याच्या अगोदर काही नाही गोष्टी आता काही ऍक्च्युअली so, याच्या जास्त गोष्टी वगैरे काही नाही आहे बिलकुल ठीक आहे सो जास्त काही ऑब्व्हियसली जास्त नाही आहे पण काही काही गोष्टी सांगू देत डायरेक्ट चालू करतोच होत्या सो so, कारण खालचे आता खालच्यामध्ये जास्त काही एवढं नाही आहे so, सो फर्स्ट इज स्ट्रॅटस नावाचा स्ट्रॅटस आहे स्ट्रॅटस शब्दाचं तुम्हाला मिनिंग माहीत आहे लेअरमध्ये असणे लेअरिंग एवढ्या क्लिअर दिसत नसते ठीक आहे तरी पण दाखवण्याचा प्रयत्न करतो स्ट्रॅटस 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 तुम्ही बघता जेव्हा तुम्ही हिल स्टेशन जाता चिखलदरा झालं किंवा तुमच्या एरियामध्ये जे काही हिल स्टेशन असेल ना जेव्हा धुकं वगैरे खूप जास्त दिसतात ना त्या धुकांच्या जवळचे ढगं असतात धुकांच्या जवळचे ढगं धुकं वेगळे झाले ठीक आहे त्याचा क्लासिफिकेशन फॉग इज डिफरंट अँड क्लाउड इज डिफरंट ओके हा जो रिजन दिसतोय तुम्हाला आलाय पहाडाचे एकदम जवळ आले बिलकुल राईट ठीक आहे दिस इज नथिंग बट कॉल इज युअर स्ट्रॅटस क्लाउड एखाद्या हिल स्टेशनवर गेल्यानंतर धुकं आहे पण धुकाच्या व्यतिरिक्त त्याचे जवळून जे जाणारे ढग आहेत क्लाउड शब्द वेगळा आहे आणि फॉग वर्ड वेगळा आहे मिस्ड वर्ड वेगळा आहे लिटर वर्ड वेगळा आहे प्रत्येक शब्दाचं क्लासिफिकेशन समोर प्रेसिपिटेशन मध्ये राहणार आहे सगळे क्लासिफिकेशन आपल्याला आता नाहीये आता फक्त क्लाउड आहे फक्त ढग घ्यायचं आहे बिलकुल हे जे ढग असतात इट इज नोन एज युअर स्ट्रॅटस खूप कमी उंचीवरचे बिलकुल ठीक आहे हे नियर अबाउट आता जुन्या काळात ऑब्व्हियसली फोटो जुना आहे पण यात कन्फ्युज नका का ब्ल्यू कलर दिसतोय हे ग्रे असतात बिलकुल नियर अबाउट एंटायर काय कव्हर करतात कम्प्लिटली ठीक आहे म्हणजे मेन मेन फीचर बिलकुल जे सांगू शकतो आपण यातलं त्याच्यापैकी की हो याच्यामध्ये तुम्हाल तुम्हाला बिलकुल ह्या सगळ्या गोष्टी दिसू शकतात एंटार स्काय बिलकुल तुम्हाला कव्हर केलेलं दिसेल बिलकुल याच्यामध्ये बिलकुल नेक्स्ट जे महत्वाच्या गोष्टी आहे याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त प्रमाणात ड्रिझल्स दिसेल ड्रिझल म्हणजे पाण्याचे छोटे 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 दव वा दव इज डिफरंट ठीक आहे इवन हेल इज डिफरंट ज्याला तुम्ही गारा वगैरे म्हणता बिलकुल ड्रिझल्स मीन्स पाण्याचे खूप छोटे छोटे फवारे पाण्याचा खूप छोटा छोटा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण ते प्रेसिपिटेशन मध्ये आहे ठीक आहे लाईट रेन फॉलिंग इन व्हेरी फाईन ड्रॉप तर बरेच वेळा काय असते की खूप हलकी एकदम बारीक बिलकुल पाऊस चालू असतो पण हिल स्टेशनवर आज जास्त राहतो हे एवढे मोठे नसतात चुकीचं आहे चुकीची इमेज आहे ऑब्वस्ली हे असे जे शब्द टाकतात हे ब्रिटानिया टाकून दिलं ड्रिझल टाकला याला ड्रिझल म्हणत नाही ठीक आहे हे हे असतात चुकीचे इमेज अशा इंटरनेटवर हेरीचं पूर्ण मिनिंगच बदलून टाकतात लोक इंटरनेटवर ऑब्व्हिअसली आता तुम्ही जर एखाद्या हिल स्टेशनवर जर गेलं असेल तर खूप बारीक बिलकुल खूप बारीक फवारासारखं बिलकुल पाऊस पडतात त्याला ऍक्च्युली ड्रिझल म्हणतात जसे बाय तशी इमेज नाही आहे ठीक आहे जाऊ द्या ओके सो इथे तुम्हाला ड्रिझल्स बघायला मिळतील मीन्स फाईन रेन फाईन मीन्स खूप छोटा बिलकुल बारीक 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 बिलकुल पाऊस बिलकुल चालू असतो इथे बिलकुल इथे जे असतात बिलकुल मी प्रिझम सॉरी गारा तर नाही म्हणू शकत पण आयस ठीक आहे दोन मिनिटासाठी हेल्स किंवा गारा म्हणू शकतो इथे मी दोन मिनटांसाठी नाही तो, तो word, हो वर्ड नाही सॅटिस्फाई करणार इथे आईस प्रिझम वर्ड वापरू ठीक आहे गारा नाही राहत पण त्याच्यासारखं असं म्हणा की याला अल्टरनेट स्नो हा वर्ड आय थिंक बेटर राहील याच्यासाठी ठीक आहे कारण गारा मीन्स हेल एच ए एल हेल मीन्स गारा होते तर एकदम तसंही नाही राहत हो पण एवढी गोष्ट खरी आहे की हायली अल्टिट्यूडवर होते पण बाकी अजून यायचे आहेत तर ते नंतर आहेत ठीक आहे हे राहील दुसरी गोष्ट ओके इथं लिहितो आता इथे तुम्हाला सन दिसत आहे का कम्प्लिटली बिलकुल ठीक आहे कम्प्लिटली नाही सो देर इज नो विजिबिलिटी ऑफ सन ठीक आहे हॅलोज प्रोड्यूस करताना दिसतोय का नाही कुठल्याही प्रकारची रिंग वगैरे बिलकुल नाही कसल्याच प्रकारची तुम्हाला नाही दिसत बिलकुल ठीक आहे सो दीज आर सम कॅरेक्टर्स ऑफ युअर स्ट्रॅटस क्लाउड याच्या व्यतिरिक्त पण बरेच असतात पण हे छोटे 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 छोटे, 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 छोटे याचेच ऍक्च्युअली हे लोक पॅरा वगैरे बनवतात ठीक आहे सो द फर्स्ट वन इज कॉल्ड अवर स्ट्रॅटस ठीक आहे स्ट्रॅटसच्या नंतर जो आहे आपला बिलकुल दूसरा होता घता अपन स्ट्रैट नोक्यूम्युलस सो द नेक्स्ट वन इज स्ट्रैटो क्यूमुलस एक मिनट हाँ चाल इमेजेस काउंट काउंटी इमेजेस गायब होता है ओके okay. स्ट्रॅटो क्युम्युलस ठीक आहे एस स्ट्रॅटोचा सी चावढ आला समजून जास्त स्ट्रॅटो क्युम्युलस बिलकुल बोलत आहे पुन्हा नेहमी सारखं पहिले तुम्हाला इमेज दाखवतायची नावातच क्युम्युलस आहे त्यामुळे ऑब्विस्ली पर्फी क्युम्युलस सारखा बिलकुल डिटॅच तुकड्या तुकड्यात बिलकुल दिसणार आहे डिटॅच दिसले तुकड्या तुकड्यात दिसला की समजून जायचं तो कोण आहे प्लफी तो आहे क्युम्युलस 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 शब्दाचं मीनिंग असते आहे सेपरेटेड डिटॅच प्लफी ग्लोब्युलर राउंडेड मास ऑफ क्लाउड्स ठीक आहे याचा बेस कसा दिसतोय माहिती आहे का डार्क आणि याचा टॉप करतोय शाईन व्हाईट दिस इज द मेन डिफरन्स अगोदर याच्या अगोदर तुम्हाला याच्यात दिसलं का असं नाही दिसलं जे Uh, फक्त स्ट्रॅटस जो सांगितलं त्याच्यात दिसलं का बिलकुल नाही बट इन क्युम्युलर स्ट्रॅटस इथं तुम्हाला दोन गोष्टी दिसत आहे याच्या बेसवर याच्या बेसवर दे आर डार्क अँड ॲट टॉपवर दे आर व्हाईट अगोदरच्या याच्यात असं नव्हतं पुन्हा सांगतो हो। ठीक आहे तुम्ही uh, व्हाईट किंवा ग्रे जरी म्हटलं तरी चाल असं काही नाही कॉम्बिनेशन जरी टाकलं तरी चालते ग्रे ऑर व्हाईट ॲट दी टॉप अँड दी डार्क अपियर्ड ऑन दी बेस बिलकुल ठीक आहे हे राहतात कुठल्याही प्रकारचे तुम्हाला फायबर्स वगैरे असं काही याच्यात दिसणार नाहीये ठीक आहे कुठल्याच प्रकारचं वगैरे असं दिसणार नाही ओके okay, so, सो सगळ्यात महत्वाची गोष्ट इट अपिअर्स इन सगळ्यात महत्वाची गोष्ट रांगेत दिसणार मी हे मिटवतो आणि बघा प्रयत्न करा बघा एका रांगेत एका डायरेक्शन मूव्ह होताना जात आहेत असे वाटत आहेत ठीक आहे ठीक आहे ऑब्व्हियसली रोज मध्ये असतात पॅचेस आहेत कनेक्टेड नाही आहेत बिलकुल ज्याला मी नेम बिलकुल आणि ऑब्विस्टली राऊंडेड मासेस आहेत राऊंड शब्द आला या क्युम्युलर शब्दावरून पॅचेस म्हटल्यापेक्षा डिटॅच म्हटलं तरी चालते ठीक आहे डीज आर बिलकुल या डिटॅचमेंट मधून मागचा ब्ल्यू स्काय क्लिअर दिसतोय हा मागचा विंडो बघा मागचा ब्ल्यू स्काय दिसतोय हा कोणचा आहे स्ट्रॅटो क्युम्युलस अगोदरचा जो स्ट्रॅटोस स्ट्रेक्ट बघितला पहाडावरचा हिल स्टेशनवरचा त्याच्यावरती बॅक साइडचा सा काय दिसत होतं का नवत दिसत दिस आर द लिटल लिटिल डिफरन्स ज्याच्यात ते आपल्याला नेहमी पकडतात प्रश्नात मागच्या साईडचं सा बिलकुल स्काय इथे क्लिअर बिलकुल दिसत आहे ठीक आहे छोट्या छोट्या गोष्टी असतात बिलकुल ठीक आहे आणि तुम्हाला इथे इंडिव्हिज्युअल क्लाउड एलिमेंट्स दिसून राहिले क्लिअर डोळ्यासमोर बिलकुल ठीक आहे कलर सांगितला टॉपवर काही वेगळा कलर असतो पण तुम्हाला इथं बेसवर ऑब्व्हिअसली तुम्हाला डार्क आता तुम्ही डार्क ग्रे जरी शब्द वापरला तरी चालेल इथे मी व्हाईट इश ग्रे म्हणतो लाईट ग्रे म्हणतो इथं तुम्ही डार्क किंवा डार्क इश ग्रे पण वापरला तरी चालते कारण शेवटी तो ग्रेचाच कलर आहे ना पण डार्क वर्ड वापरा बेसवर स्पेशली बिलकुल अजून कुठल्या गोष्टीसाठी ओळखला जातो का बिलकुल की एक गोष्ट आहे पण ती रेअरली होते रेअरली हा पहिलेच देतो रेअरली याच्यासाठी कारण डिपेंड तुम्ही ट्रॉपिक्सवर हो आहे तुम्ही ट्रॉपिक ट्रॉपिकल रिजनमध्ये आहे की तुम्ही पोलर वर त्याच्यानुसार असते बिलकुल हे रेअर गोष्ट ही आहे की बाबा रेन आणि स्नोफॉल हो रेन आणि स्नोफॉल मधून होतो बट रेअरली डिपेंड्स लॅटिट्युडनल वाईज नेमकं कुठे आहात ह्या गोष्टी मॅटर करतात त्याच्यानुसार बिलकुल ह्या गोष्टी ठरतात ठीक आहे अँड द लास्ट वन ठीक आहे शेवटचा कुठला आहे निंबो स्ट्रॅटस पहिले निंबू आला फक्त निंबस असेल तर व्हर्टिकल पण निंबोच्या सोबत स्ट्रॅटस वर्ड लागलेला आहे बिलकुल ठीक आहे नेहमीप्रमाणे पहिले इमेज दाखवतो इमेजेस ओपन केल्याशिवाय हेच नाही दिसत नावच नाही दिसत आहे त्यामुळे दुरून सेम वाटत आहे सगळ्या तुमच्यासाठी इमेजेस पण ओपन कराव्या लागत आहे अंबा मध्ये इमेजेस तुमच्या डाउनलोड करून ठेवलेल्या कालच त्यासाठी सगळं डाउनलोड करून ठेवून दिलं सो नावात निंबू आहे निंबू शब्द कशासाठी ओळखला जातो त्याच्या निंबस शब्द ओळखला जातो पण निंबू ओळखला जातो त्याच्या थोडाफार प्रमाणात व्हर्टिकलमध्ये असणे पण हा निंबस नाही आहे कम्प्लीट त्याच्यासोबत स्ट्रॅटस शब्द लागलेला आहे सोबत लागलेला आहे त्यामुळे हा कम्प्लीट व्हर्टिकल एलिव्हेशन नाही दाखवणार निंबू स्ट्रॅटस इज द शीट लाईक आहे ना त्याच्यासोबत हा स्टॅटस लागल्यामुळे ऑब्व्हियसली तो व्हर्टिकल कंप्लीट दाखवणार आता तो शीट लाईक क्लाउड फॉर्म विच लाइट रेन इज फॉलिंग तर कम्प्लिट इथं दिसत आहे खाली पडलेला पाऊसच सांगतोय द रॅग्ड अपेरियंट क्लाउड बिनीथ द निंबो स्ट्रॅटस इज स्ट्रॅटस ह्याच्यासमोर अजून एक नाव आला फ्रॅक्टस और स्कर्ड आता हे जे अल्टरनेट नाव आहेत की नाही ऍक्च्युअली हे नाव मुद्दाम वापरतात आणि या नावाचा आपल्याकडे मिनिंग क्लासिफिकेशन चार्ट पहिलेच रेडी आहे मागच्या वर्षी सगळ्याच रेडी करून ठेवून दिलेलं होतं आपल्याकडे इमेजेस पण आहे बुक्स पण आहेत बिलकुल याच्या ठीक आहे सो विल जम्प ऑन द निंबो स्ट्रॅटस नाव बिलकुल की बाबा निंबो स्ट्रॅटस काय करा एक मिनिट पेन्सिलेक्ट करू ठीक आहे निंबू स्टॅटस ॲज कम्पेअर्ड टू बाकीचे बिलकुल वेट राहतात म्हणजे प्रेसिपिटेशनसाठी बरेच वेळा रेडी राहतात बिलकुल डार्क ग्रेमध्ये असतात ठीक आहे वेट राहतात डार्क ग्रेमध्ये असतात इथे जर गोष्ट केली बिलकुल तर खूप कमी प्रमाणात जरी म्हटलं तरी पण हो रेन आणि स्नोफॉल बिलकुल होते मध्ये पण बिलकुल बिलकुल होते ठीक आहे आणि हे जे की स्नोफॉल आहे निंबो मध्ये असं बोलले जाते ऑब्व्हियसली हा स्नोफॉल जमिनीपर्यंत आरामशी पोहोचतो बाकीमुळे हाईट जी अगोदर माहिती आहे आपण एकदा सांगितलं कंडिशन कंडिशन सांगितली स्ट्रॉमच्या कंडिशनमध्ये सांगितलं होतं अल्टोमध्ये सांगितलं होतं अल्टो क्युम्युलसमध्ये सॉरी अल्टो, अल्टो स्टॅटसमध्ये एक कंडिशन सांगितली होती ज्याच्यात जर स्ट्रॉम येत असेल तरच कंडिशन सांगितली होती प्रेसिपिटेशनची कंडिशन होती इथे असं काही नाही आहे बिलकुल इथे येते आणि ऑब्व्हिअसली जमिनीपर्यंत पोहोचते कारण हे क्लिअर सांगावं लागते अगोदरच बिलकुल ठीक आहे लो लेवलचे क्लाउड्स आहे ऑब्व्हियसली दिसते त्या गोष्टी काही सांगायची गरज नाही बिलकुल थिकनेसची गोष्ट केली तर ऑब्व्हियसली हे थिक राहतात जमिनीच्या वरची आहे सिरसवाले थिन होते हा शब्द लक्षात ठेवायचा हो बिलकुल की बाबा जेवढे की निंबो स्ट्रॅटस आहे बिलकुल हे थिक आहे आणि जर विचारलं किती अॅक्च्युली हाईटच काय आहे लोवरची झिरो पासून तर किती दोन किलोमीटर पण हे काय जस्ट एक थाउजंड हिट फक्त जवळपास एकाच किलोमीटर फक्त थिक लावू शकतात त्याच्यावरती नाही फक्त याच्यापेक्षा असं कसं जास्त वगैरे नाही बिलकुल असं काही दाखवणार नाही बिलकुल ठीक आहे बरेच वेळा लायटिंगिंग दिसते विजा ज्या कडकडतात बिलकुल बरेच वेळा ठीक आहे पण याच्या व्यतिरिक्त सगळ्यात जास्त जे लायटिनिंग बोलला जातो आपण जे बोलतो बिलकुल ते न्यू क्युमिलो निंबसमध्येच असते याच्यामध्ये एवढं नाही राहत बिलकुल ठीक आहे याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी नेटमध्ये वाचली होती दिस इज युअर जर जर मी इथे क्लिअर जर इफ कंडिशन वापरतो इथं आपण ठीक सांगतोय हो इफ कंडिशन जर हे थीन असतात आता काय असते हवा आहे गॅसेस आहे त्यामुळे प्रत्येकच ठिकाणी हे नसते काही काही ठिकाणी ही लेअर पातळ होते इथे ठीक आहे जर थीन निंबो स्ट्रॅटस जर असेल तर ऑब्व्हियसली ते वरच्या कंडिशनमध्ये जसं मी तुम्हाला इथे सांगितलं की बाबा ते डार्क ग्रे कलरमध्येच राहणार आहे बिलकुल ॲज कम्पेअर टू युअर थिक जे बिलकुल स्टॅटस किंवा सांगतो सांगतोय बिलकुल त्याच्यापेक्षा ठीक आहे याच्या व्यतिरिक्त कुठल्याच प्रकारे सूर्य किंवा चंद्र मीन्स कुठल्या प्रकारे व्हिजिबिलिटी सनची किंवा मूनची राहणार नाही आता पाहून घ्या भर दिवसा जर असं क्लाउडी कंडिशन जर झालं तर इथून सूर्य जरी मागे असेल तरी पण कुठल्याच प्रकारे दिसत नाही बिलकुल आणि हेच रिझन आहे की बरेच वेळा याला बोलला जाते की बाबा यांना म्हणतात क्लाउडी डीप रॅपिडली विन कंडिशन म्हणजे हवेमुळे तुम्हाला खूप स्पीडमध्ये माहिती आहे का इथून एका ठिकाणी फटकन असे मू होताना दिसत असतात आपण म्हणतो ढग चाललाय इथून ठीक आहे तर ते जे असतात का नाही ते असतात हे आणि एवढं रॅपिडली कंडिशनमध्ये याचं समोर सरकणं त्याच्यामुळे याला नाव देतात फ्रॅक्टस आणि यालाच अजून एक नाव आहे स्कड एस सी यू डी बरच वेळा तुम्ही म्हणा ढक चाललाय समोर बिलकुल क्लिअर दिसते बरेच वेळा त्याची मुवमेंट खूप रॅपिडली किंवा स्पीडली दिसते बिलकुल ठीक आहे या कंडिशनमध्ये आपण हे दोन नाव ठेवतो एका असते फ्रॅक्टस का फ्रॅक्टस अँड स्कटचं मिनिंग काय याचे पण आपल्याकडं सगळं काही रेडी आहे मटेरियल बिलकुल ते तुम्हाला डायरेक्ट पाठवून देईन वाचून दिलं तरी पण चालते सो so, दीज आर युअर लो अल्टिट्यूड ऑर एलिव्हेटेड बिलकुल आता जे उरले शेवटचे द मोस्ट इम्पॉर्टंट टू जे फोर्थ क्लासिफिकेशन आहे आपलं पहिले तीन घेतले होते मग पहिले तीन मग दोन मग पुन्हा तीन तीन सहा एक आठ आता शेवटचे उरले दोन बिलकुल ठीक आहे सो so, लास्ट व्हर्टिकल पैकी दोन उरले त्याच्यापैकी पहिला आहे आप आपल्याकडे निंबस आणि दुसरा आहे क्यू म्यू लो निंबस निंबस निंबस, निंबस शब्द ओळखला तर त्याच्या व्हर्टिकल डेव्हलपमेंट या शब्दासाठी व्हर्टिकल डेव्हलप याची जी डेव्हलपमेंट होणार आहे ती व्हर्टिकली होणार आहे बिलकुल सो so, दोन्ही बघू पण दोन्ही याच्या पहिले मला इमेजेस बघू द्या मी काल नेमकं तुमच्यासाठी कुठली इमेज डाउनलोड केली आणि कुठली नाही केली जे नसन केली मग ते अगोदर घ्यावं लागेल आय थिंक मी निंबसच डाऊनलोड नाही केला मला वाटलंच होतं वाटलंच जाऊ द्या डाउनलोड केलं तर जी आपली रेग्युलर इमेज होती ती दाखवून देतो सॉरी सॉरी निंबस नाही आहे सॉरी 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 माल सुटलं दिस इज लास्ट वाला इज क्युम्युलस क्युम्युलस आपला झाला क्युम्युलसमध्ये निंबो स्टार्टर चुकून एक अगोदर सांगून दिला आणि निंबो स्टार्टर मी अगोदर सांगून दिला ठीक आहे सॉरी बुक्स वुक्स काही समोर नाही आहे त्यामुळे एक गडबड झाला ठीक आहे लास्ट आता एकच उरलाय कारण मी काल इमेज तुमच्यासाठी सगळ्या सिक्वेन्स वाईस डाउनलोड करून सगळं नाव देऊन ठेवून दिले आहे नेमकं एक गायब होती ती गायब झाली एका याची गडबड झाली त्याच्यामध्ये ठीक आहे कारण तुम्हाला ऑबियसली इमेज दाखवा लागेल सो एक शेवटची जी इमेज होती ती दाखवून देतो जी स्टार्टिंगमध्ये दाखवली होती त्याच्यामध्ये मी चुकून एक क्लाउड अगोदरच घेऊन टाकला नावात कन्फ्युजमध्ये डायरेक्टच फ्लोमध्ये ठीक आहे ही अगोदर पण तुम्हाला इमेज दाखवली होती याच्यापैकी सांगून देत तुम्हाला मी आपण सिरो स्ट्रॅटस घेतलं सिरस घेतलं सिरो क्युम्युलस घेतला अल्टो क्युम्युलस आणि स्टॅटस घेतला त्याच्यानंतर हे निंबो स्ट्रॅटस ऍक्च्युली मी चुकून पहिलेच घेऊन घेतलं हे व्हर्टिकल क्लासिफिकेशन मी वेगळे करायला पाहिजे होते पण फ्लोमध्ये एकत्र करून टाकलं त्याच्यात आताच आपण स्ट्रॅटस आणि क्युम्युलो स्ट्रॅटस घेऊन टाकलं ठीक आहे शेवटचा आता एक उरला क्युम्युलस जो ऍक्च्युअली लो लेवलमध्ये येते तो अगोदर घ्यायला पाहिजे होता एक दोन आणि तीन हे तीन अगोदर घ्यायला पाहिजे होते हे दोन आता घ्यायला पाहिजे होते पण गडबड झाली की हा अगोदर घेऊन टाकला ठीक आहे क्युमिलस अगोदर माझ्या शेवटी आता उरला हा क्युमिलो निंबस ठीक आहे दिस वन यालाच बाजूला ठेवतो तुमच्या बाजूला क्युमिलो निंबस क्युमिलो निंबस ओळखला जातो त्याच्या हाईटसाठी इथं खाली तुम्हाला इथं लायटनिंग दिसतोय रेन दिसतोय सगळं जे सगळं समोर दिसतोय बिलकुल याची एखादी दुसरी इमेज बघतो मी वाली ही आय डाउनलोड केलेली कारण शब्द ऑनलाईनमध्ये असं स्ट्रीमिंगमध्ये सांगणं काही गोष्टी वेगळी असतात तुम्ही ऑफलाईन ते प्रेझेंट असतात ऑबियसली ती गोष्ट वेगळी असते हा हा आ काही गोष्ट हां बिलकुल तर बघा इथे याचा जो बेस आहे याचा बेस पण फ्लॅट असला पाहिजे याचा टॉप गोबीच्या फुलासारखा असतो पण नियर अबाउट बरेच वेळा हा फ्लॅट असण्याचा प्रयत्न अपिअरन्स प्रयत्न करतो पुन्हा सांगतो बरेच वेळा असं होईल पण बघा इन अँड ॲव्हरेज हा टॉप फ्लॅट असतो या फ्लॅट टॉपलाच वर्ड बोलला आहे एनव्हील एनविल मीन्स तुम्हाला सांगले त्याचा आयरन असते की नाही बिलकुल लोखंडाचं एक मोठं हत्यार ज्याच्यावर बिलकुल सोनं वगैरे किंवा काही दुसरे आपण आभूषण वगैरे ठोकठाक करतो ते ठीक आहे तर नियर अबाउट थोडंसं जरी असतं पण ऑन अँड ॲव्हरेज याचा नाही याचा ॲव्हरेज घेऊन बिल अबाउट बिलकुल हे फ्लॅट आहे असं कन्सिडर करतात या क्लाउडमध्ये जर विचारलं क्लाउड फिजिक्समध्ये हां क्लाउड फिजिक्समध्ये आपल्याला विचारतात खूप जास्त प्रमाणात इथे पॉझिटिव्ह चार्ज राहणार आहे मधात खूप जास्त प्रमाणात इथे पॉझिटिव्ह चार्ज तयार होत असतो खूप कमी निगेटिव्ह आणि इथं खूप कमीच पॉझिटिव्ह राहत असतो इथे बिलकुल याच्यात तुम्हाला इथं इथं क्लिअर दिसतोय दिस इज रेनफॉल होतो आहे थोड्या थोड्या प्रमाणात इथे थंडरिंग पण होते लाइटनिंग पण होतोय बिलकुल ठीक आहे आवाज पण येणार जे बिलकुल वीज पडली वगैरे म्हणतो त्याचा आवाज वगैरे येतो तो आवाज पण तुम्हाला तिथं फील होईल बिलकुल आवाजाच्या व्यतिरिक्त जे काही विजा वगैरे कडकडणार बिलकुल त्या पण सगळ्या होणार आहे बिलकुल ठीक आहे दुसरी गोष्ट इथे टोटली जे क्युमिलो लिंबस आहे याच्यामध्ये ठीक आहे एक प्रॉपर्टी लिहून देतो मी ठीक आहे आता जागा नाही आहे डायरेक्टच सांगतो ठीक आहे ऑबियसली याचा बेस तुम्हाला डार्कच दिसणार याचा बेस याच्यात नाही मेन्शन केला म्हणून इथे दोन दोन डायग्राम दाखवा लागलाय ठीक आहे याचा बेस ऑब्वियसली बिलकुल डार्कच राहणार आहे बिलकुल ठीक आहे कम्प्लिटली अगोदरच्या सांगितलं याच्यातही सांगितला बरेच वेळा हा याची हाईट जी आहे ना एवढी अटेंड करते की हा हाईट पोचते तुमच्या ट्रोपोपॉजजजवळ ट्रोपो पॉज ट्रोपोपॉजची हाईट किती आहे अठरा किलोमीटरपर्यंत याची हाईट जाते ही हाईट कुठून असते ही हाईट असते दोन किलोमीटर पासून दोन किलोमीटर पासून व्हर्टिकल एवढा मोठा बिलकुल ढग जो असतो हा बरेच वेळा हाँ ओड़क हो ओड़क हा ढळक ओळखला जाते याच्या हेवी आणि डेन्स क्लाउड साठी आतापर्यंत मी सगळ्यात सगळ्या स्टार्टिंग मध्ये सांगितलं होतं डेन्सिटी टेम्परेचर आपण शब्द घेतले होते आता सांगतो हेवी आणि डेन्स क्लाउड याच्यासाठी ओळखला जातो क्युमिलोनिम्बस क्लाउड हा बिलकुल दिसतोय डेन्सिटी कुठली तरी थोडीफार प्रमाणात गॅप दिसतोय का डिटॅचमेंट वगैरे काही दिसतोय का, का? नाही मागचं ब्ल्यू कलरचा काही आकाश वगैरे स्काय वगैरे दिसतोय बिलकुल खूप जास्त डेन्स आहे बिलकुल ठीक आहे ह्यूज बिलकुल एखाद्या टॉवर सारखा एखाद्या इमारतीसारखा बिलकुल तुम्हाला इथं कम्प्लिटली बिलकुल दिसतोय ठीक आहे बरेच वेळा अनविल वरचा जो टॉप आहे तो ऑब्विस्ली फ्लॅटच राहीन खाली प्रेसिपिटेशनच राहीन बिलकुल आणि बरेच वेळा इथे एक वर्ड येतो जो आता आठवत नाही आहे बघावं लागेल आता ठीक आहे काही काही वर्ड आता मला नाही आठवत आहे कारण फक्त डी एस लालच मटेरियल नाही घाला यातले शब्द नसतात ते बरेच वेळा विचारलं काय होतं एक वर्ड होता विचारलेला ठीक आहे नाही आठवत ओके जे जे आठवते पहिले मी सांगतो तुम्हाला बिलकुल ठीक आहे सगळ्यात जास्त व्हायलेंट आहे सगळ्यात जास्त शांतवाला ढग नाही आहे हा खूप जास्त आवाज करेल खूप जास्त बिलकुल स्पीड मध्ये इथे हवा असते तिथे त्या ढगाच्या आजूबाजूला बिलकुल खूप जास्त मोठ्या जोरात बिलकुल इथे विजा पण कळकडणार हो। खूप जास्त जोरात पाऊस पातो ॲज कम्पेअर्ड टू बिलकुल जो अगोदरचा होता बिलकुल आपला हा निंबस आहे जो निंबो स्टॅटस होता त्याच्या मध्ये खूप जास्त जोरात बिलकुल इथे पाऊस असतो याच्या लोअर पार्टची जर कन्सिडर केली हा बिलकुल हा लोअर पार्ट बिलकुल तुम्हाला कम्प्लिटली वॉर्मर असतो ठीक आहे ऑब्व्हियसली आणि इथे कम्प्लिटली वॉटर ड्रॉपलेटचं प्रमाण खूप जास्त असते ॲज कम्पेअर्ड टू हॅव अप्पर रिजनचं तर अप्पर रिजनपेक्षा नॉर्मल लोअर रिजनमध्ये बिलकुल तुम्हाला खूप जास्त प्रमाणात इथे तुम्हाला वॉटर ड्रॉपलेट्स सापडून बिलकुल खूप जास्त प्रमाणात इथं आईसचे क्रिस्टल्स बिलकुल सापडणं चालू होऊन जाईल कारण खूप जास्त प्रमाणात कारण कंडिशनच काही याच्यामध्ये असं काही फक्त बिलकुल ठीक आहे हे काही असे आहे खूप जास्त प्रमाणात रेन ड्रॉप्स राहीन स्नो फ्लेक्स राहीन स्नो पॅलेट्स राहीन बिलकुल कधी कधी तर हेल्थ स्ट्रॉम ज्याला तुम्ही हेल्थ स्ट्रॉम देऊ गारा म्हणतो ना हो तर ज्या गारा वगैरे पडतात कधी त्या पण याच्यातच इन्क्लुडेड असतात आपल्या इकडे गारा पडतात तर त्या ज्या पडतात तो क्युमिलो निंबसवाला सॉरी निंबोस्ट्रॅटस वाला हा क्युमिलो निंबस आहे तर हे काही फीचर्स आहे जे ॲक्च्युली याच्यात बरं याच्या व्यतिरिक्त बरेचसे जे टोर्नॅडोज असतात हे टोर्नॅडोज पण याच्या नेचरमुळेच किंवा याच्या कॅरेक्टर्समुळे जिथे ही आजूबाजूची हवा जी आहे बिलकुल हे याच्यामुळेच बिलकुल इथे बरेचसे टोर्नॅडोज तयार होतात ठीक आहे बरेच थंडरिंग होते इथेच गारा तर सांगितलं बिलकुल दिस इज युअर मेन पार्ट बिलकुल ठीक आहे हा सगळ्याच्या सगळ्या मेन फीचर किंवा हे मेन काही मेन कॅरेक्टर आहे ज्याच्यामुळे तुम्ही ओळखू शकता कारण आपण हे कॅरेक्टरवरून ढग ओळखणं असं चालू केलं होतं स्टार्टिंगमध्ये की बाबा हा आहे आपला क्युमिलो निंबस ठीक आहे तर हे होते सगळे जे तुम्हाला मी हायच अशा बरेचसे डायग्राम मिळणार आहे एक नाही लाईन नाही नेटवर तुम्ही बघा टाईप्स ऑफ किंवा क्लासिफिकेशन बघा खूप सारे राहणार आहे सो हे होता आजचा पार्ट ज्यात आपण प्रयत्न केला काही क्लासिफिकेशन ऑफ क्लाउड्स सांगण्याचा सा, तुम्हाला सांगितलं खूप सारे क्लासिफिकेशन आपल्याला खूप सारे नोका घेऊ गडबड होईल आपल्याला नेट सेअर सायडसाठी जेवढं विचारलंय तुम्ही त्याच्याकडे जा हे क्लासिफिकेशन बेस्ट आहे ठीक आहे ल्यूकचं क्लासिफिकेशन आहे पण हे क्लासिफिकेशन समोर जाऊन हाईट वाईज केलाय ल्युकने ऍक्च्युअली हे नाव वाईज सांगितलं शेप वाईज सांगितलं होतं पण समोर जाऊन हाईट वाईज काही दुसऱ्या कोणी क्लासिफाई क्लासिफाय आहे तेवढं लक्षात ठेवा जा हो आणि बरेच वेळा ऑथर हे मेन्शन नाही करत त्यामुळे तुम्ही गडबड करू शकता तर नेमकं तुम्हाला हाईट वाईज शब्द आहे की तुम्हाला आकार या शेप वाइज विचारलेला आहे बिलकुल तर नेमकं काय विचारलं त्या शब्दात पकडणार आहे तुम्हाला ठीक आहे सो so, हे होतं अल्बेडो आणि टाईप्स ऑफ क्लाउड बिलकुल ठीक आहे आय थिंक आजचं थोडंसं जास्त लेंदी झालं सात्या आठ ते नऊ नऊ साडेनऊ पर्यंत झालं ठीक आहे सो so, हा होता तुमचा पंधरा नंबरचं लेक्चर तुमचं आपल्याला तुम्हाला माहीत आहे पाच पाच दिवसानंतर पाचच दिवस कारण ऍक्च्युली बाकीच्या पण स्ट्रीम आहे त्याच्यामुळे त्या मेंटेन करतो सुट्ट्या सगळ्यांनाच नसतात तुम्हाला मला नाही आहे सुट्टी मला उद्या ऑनलाईन असं लागते दोन्ही वेळेस सो उद्या आणि परवा पुन्हा तुम् ऑब्वियसली दोन दिवस ऑफ आहे आता आपल्याला ठीक आहे भेटूया दोन दिवसानंतर काही असेल व्हॉट्सअपवर मेसेज करा स्ट्रीम मी इथे थांबवतो आहे